चला गुड इव्हनिंग टॉल आवाज येतोय ॲडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असतील तर चॅटबॉक्समध्ये मला सांगायचं आहे सुरू करायचं आपलं से नवीन सेशन आज व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञानदेप अकॅडमीच्या युट्यूब लर्निंग चॅनेलवरती चा, चा, आज जे आहे आपल्याला गांधीयुग बघायचं आहे आणि गांधीयुगासोबतच आपल्याला भारतामधील इव्हन महाराष्ट्रामधल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी बघायचे आहेत मग नेमक्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी काय आहेत की ज्याच्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि मग या भारताला किंवा या भारतामध्ये घडलेल्या ज्या काही सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आहेत मग त्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये महाराष्ट्राचा रोल कुठं होता म्हणजे तेव्हाच्या बॉम्बेप्रांताचा रोल कुठं होता क्लिअर आहे या सगळ्या गोष्टींची आज आपल्याला काय करायचे उलगडा करायचे चला मग काय करूया आता आपण बघूया या ठिकाणी कसं आहे ते आ, आज मॅरेथॉनचा आपला तिसरा पार्ट आहे सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांना गुड इव्हिनिंग चला करूया सुरुवात आपण बघा आजचं जे काय आपलं सेशन आहे या सेशनमध्ये आपल्याला काय करायचंय या आजच्या सेशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचे आहेत क्रांतिकारी चळवळी त्याच्यानंतर असहकार चळवळ सविनय कायदे बंद चळवळ वैयक्तिक सत्याग्रह आणि चलेजाव आंदोलन आता लक्षात घ्यायचं आयोगाचा हा जो काही हे जे काही टॉपिक आहेत हे टॉपिक आयोगाचे आवडतेत जर का तुम्हाला माझं पटत नसेल तर तुम्ही ज्या आयोगाच्या पीवाय क्यूज आहेत या पी वाय एकदा बघून घ्या खरंच एकदा बघून घ्या मग त्याच्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की हे नेमकं कसं चाललेलं आहे किंवा याच्यावर त्या आयोगानं वारंवार कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत तोच तो क्रांतिकारक पण त्या क्रांतिकारकावरती वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले प्रश्न ठीक आहे हे सगळं बघूया आता आपण आता बघायचं आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय की महाराष्ट्रामधल्या ह्या ज्या काही क्रांतिकारी चळवळी आलेल्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या कशा की नेमकं बाबा क्रांतिकारक म्हणजे काय आहेत आणि क्रांतिकारी चळवळी या कशा चालू झाल्या हे आता आपल्याला बघायचं बघा या ठिकाणी आता बघा आता अठराशे पंच्याऐंशी ला आपल्याकडे राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झालं बरोबर आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या एकूण आपल्याकडे तीन अवस्था आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे मवाळ दुसरा आहे <coughs> सॉरी <coughs> तो म्हणजे जहाल आणि तिसरा आहे तो म्हणजे गांधीयुग क्लिअर आहे आता लक्षात यायचं जहाल असतील मवाळ असतील गांधीयुग असतील किंवा दुसऱ्या बाजूला क्रांतिकारक असतील कोण असतील क्रांतिकारक असतील किंवा याच्यामध्येच समाजसुधारक असतील याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्याही समाजातील असणारे इतर घटक असतील क्लिअर आहे बघा मी पुन्हा एकदा सांगतोय काय आहे समाजामध्ये असणारे इतर घटक असतील क्रांतिकारक असतील समाजसुधारक असतील गांधीयुग असेल जहाल असतील मवाळ असतील या सगळ्यांनी देशासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी याच्यापैकी कोणत्याही घटकाला कमी समजून चालणार नाही तुसूभर देखील कमी समजून चालणार नाही या प्रत्येकाने की या प्रत्येकाचं जे काही टार्गेट आहे हे टार्गेट मात्र एकच होतं की जे म्हणजे स्वराज्य आणि स्वातंत्र्य मार्ग फक्त वेगवेगळे होते जहालांचा मार्ग वेगळा आहे मवाळांचा मार्ग वेगळा आहे गांधींचा मार्ग वेगळा आहे क्रांतिकारकांचा मार्ग वेगळा आहे मार्ग जरी वेगवेगळे असतील तर उद्देश मात्र एकच आहे ते म्हणजे या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडवून मुक्त करणं आणि या भारताला आझाद भारत म्हणून घोषित करणं क्लिअर आहे चला तर मग बघूया आता आपण याच्यामध्ये नेमकं काय आहे मग महाराष्ट्रामध्ये ज्या काही सशस्त्र क्रांतिकारी चळवळी चालू झाल्या त्याचा जन्म कुठं झाला सर मग सरळ भारतामध्ये झाल्या का बिलकुल नाही लक्षात घ्यायचं ज्यावेळेस सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली आणि ब्रिटिशांचा बंगालमध्ये प्रवेश झाला काय झाला त्यांचा ब्रिटिशांचा बंगाल प्रवेश झाला आणि बंगाल प्रवेश झाल्यानंतर प्रथमता बंगालमधील जनतेवरती विविध प्रकारचे कठोर नियम या ब्रिटिशांनी त्यांच्यावरती लादले आणि मग सगळ्यात पहिल्यांदा अन्याय या ब्रिटिश जनतेवर या बेंगॉलच्या जनतेवरती झाला बंगाल बांधतील जनतेवरती झाला आणि मग तिथल्या जनतेनं यांच्या विरोधामध्ये उठाव केला मग त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं भारतामध्ये ज्या पण काही सगळ्या चळवळी झाल्या आहेत मग त्याच्यामध्ये क्रांतिकारी असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल कुठलीही चळवळ घ्या इव्हन प्रशासकीय पहिले आय जे आहे सत्येंद्रनाथ टागोर हे देखील कुठले आहेत हे देखील बेंगालचे आहेत पहिल्यांदा अठराशे अठ्ठावीसचा सतीप्रतीचा जो काही कायदा आहे सत्यबंद सत्यप्रथा जी बंद आहे याच्याबद्दल कायदा केला हा कायदा झाला कुठं तिकडेच झाला विधवा पुनर्विवाहाचा कायदा अठराशे छप्पनला पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सहकार्यानं झाला मग झाला तो कुठं सगळे तिकडे झाले ना मग अनुशीलन समिती युगांतर यासारख्या ज्या काही सशस्त्र क्रांतिकारी चळवळ्या आहेत यांचा जन्म देखील पहिल्यांदा या बंगाल प्रांतामध्ये झाला क्लिअर आहे आणि मग बंगाल प्रांतातून संपूर्ण भारतभरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे पहिल्यांदा बंगालमध्ये याचा जन्म झाला त्याच्यानंतर पुन्हा पंजाब त्याच्यानंतर पुन्हा मध्य भारत त्याच्यानंतर पुन्हा बॉम्बे म्हणजेच आजचा महाराष्ट्र मग बघूया आता आपण बंगाली क्रांतिकारक किंवा जे काही पंजाबी क्रांतिकारक आहेत या क्रांतिकारकांच्याकडून या महाराष्ट्रातील असणाऱ्या क्रांतिकारकांनी काय शिकलेलं आहे आणि लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जे काही क्रांतिकारी चळवळी जन्माला आली ना तिचा सर्वात मोठा जर का सोर्स कुणी असेल ना तर ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक की ज्यांच्या वक्तव्यानं ठीक आहे ज्यांच्या वक्तव्यानं या शस, हे जे काही सशस्त्र क्रांतिकारक होते यांच्या रक्तामध्ये एक वेगळंच चित्र निर्माण झालेलं आहे आणि मग तेच चित्र की या ब्रिटिशांचा तक्ता पलटून टाकण्यासाठी पुरेसं होतं चला तर मग बघूया महाराष्ट्राला लाभलेल्या या क्रांतिकारकांच्या शौर्याचा इतिहास बघा मग आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे चाफेकर क्लब सुरुवातच यांच्यापासूनच होते कारण अठराशे सत्त्याण्णवला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव ला या भारतामध्ये पहिली ब्रिटिशांची राजकीय म्हणजे युरोपियनांची पहिली राजकीय हत्या झाली क्लिअर बघूया मग आता याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय आहे हा हा इथं बघा पहिल्यांदा बघायचं आपल्याला चाफेकर क्लब आहे जो चाफेकर बंधूंनी स्थापन केला होता शाहू महाराज चित्तोडचे महाराजा नेपाळच्या नरेशांकडे सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होते पण लक्षात घ्यायचं या जे काही क्रांतिकारक होते भारतातील किंवा जे काही सुरुवातीच्या सामान्य व्यक्ती होत्या ज्यांना नंतर आपण क्रांतिकारक म्हणायला लागलो यांना सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं पण त्यांना सैन्यामध्ये भरती होता आलं नाही मग त्याच्यानंतर पुन्हा तेथील व्यक्तींच्या वरती ब्रिटिशांचा प्रभाव असल्यामुळं त्यांनी कोणालाही सैन्यामध्ये घेतलं नाही लक्षात घ्यायचं नेपाळ जो काही नर नरेश नावाचा राजा आहे यांच्याकडे यांना भरती व्हायचं होतं पण या नरेशवरती ब्रिटिशांचा प्रभाव असल्यामुळं ब्रिटिशांच्या विरुद्ध असणारा जो काही रोष आहे हा रोष ओढवून कुणी घ्यायचा त्याच्यामुळं सैन्यामध्ये यांची भरती झालेली दिसत नाहीये ठीक आहे तरुण तडपदार सळसळ त्या रक्ताच्या असे ते युवक मग या युवकांना पहिल्यांदा या सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं पण नंतर मात्र त्यांना सैन्यामध्ये भरती होता आलेलं नाहीये त्याच्यानंतर अखेर पुण्यातील पर्वतीय येथे स्वतःची चाफेकर चाफेकर क्लब नावाचे संस्था त्यांनी उभारलेले यामध्ये तीनशे युवकांना पिस्तूल चालवणे मल्ल धनुर्विद्या गलोर चालवणे अशा विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जायचं चाफेकर क्लब जो की कुठं आहे पुण्यामध्ये आता लक्षात घ्यायचं हे जे काही क्रांतिकारक का आहे त्या क्रांतिकारकांच्या वरती वन प्रश्न विचारले जातात मॅच द पेरला प्रश्न विचारले जातात किंवा एखाद्या क्रांतिकारकाचं वर्णन दिलं जातं आणि त्या वर्णनावरून तुम्हाला तो क्रांतिकारक ओळखायला सांगितलं जातं क्लिअर आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला पुढं बघायचं आहे की महादेव विनायक रानडे बळवंत नातू खंडेराव साठे दामोदर भिडे हे या संस्थेचे सभासद होते लक्षात यायचं महादेव रानडे बळवंत नातू खंडेराव साठे दामोदर भिडे हे या संस्थेचे काय आहेत सदस्य आहेत क्लिअर आहे तुमच्या माझ्यासारख्या तरुण तडफदार जे काही लोक होते किंवा जे काही तरुण होतं की ज्या तरुणाईमध्ये देशप्रेमानं ओथंबलेलं सळसळत रक्त वाहत होतं आणि मग याच सळसळत्या रक्तानं जे ब्रिटिशांनी भारतावरती दडपण निर्माण केलं होतं भारताचं जे काही आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय इवन मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडून ठेवलं होतं असं हे संतुलन बिघडवून टाकणाऱ्या या ब्रिटिशांना धडा शिकवणाऱ्या या क्रांतिकारकांना सर्वप्रथम माझा मानासा मुजरा आणि चालू करूया आपण आता आपल्या लेक्चरला हा तशी लेक्चरला सुरुवात झालेलीच आहे पहिल्यांदा बघायचं आपल्याला वॉल्टर रँड व चार्ल्स आयस्टरचा खून क्लिअर आहे याला खूनच म्हणलं जातं पहिल्यांदा फरक समजून घ्यायचा आहे की हत्या म्हणजे काय असते खून म्हणजे काय असतो आणि वध म्हणजे काय असतो हा या तिन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत बघा मग इथं आता बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला हा जो काही चार्ल्स हा जो काही वॉल्टर रँड आहे आणि जो काही आयचा खून आहे तो तारीख आहे बावीस जून अठराशे सत्त्याण्णव भारताच्या इतिहासातील एक अशी घटना की ज्या घटनेनं संपूर्ण युरोपियन अधिकाऱ्यांच्या मध्ये खळबळ माजली होती आणि ती घटना होती रँडची हत्या आता लक्षात घ्यायचं रँडची हत्या ही भारतामध्ये का झाली होती कारण हा प्लेगच्या नियंत्रणासाठी भारतामध्ये आला होता आता लक्षात घ्यायचं त्यावेळेस प्लेग इथं आला होता हा प्लेग काही भारताचा इथला रोग नाहीये हा इथोपियातून इथं आलेला रोग आहे आणि मग इथोपिया असेल किंवा जी काही इतर आफ्रिकन राष्ट्र आहेत किंवा जी काही इतर युरोपियन राष्ट्र आहेत या युरोपियन राष्ट्रातून जी काही लोक भारतामध्ये यायची त्या भारताना इथं क्वारंटाईन केलं जायचं आणि मग त्यातूनच या प्लेग रोगाची सुरुवात झाली आता या प्लेग रोगाची जी काही सुरुवात झाली होती बघा मी तुम्हाला एक तारीख सांगितली होती बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला या दिवशी घडलं काय या दिवशी या भारत राज्यामध्ये किंवा या भारत राष्ट्रामध्ये असणारा जो काही महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एका संपूर्ण कुटुंबानं आपलं अस्तित्वच दावणीवरती लावलं होतं आणि ते जे बंधू आहेत किंवा ती जी फॅमिली आहे ती म्हणजे चाफेकर फॅमिली बघा मग याच्यामध्ये कोणकोण आहेत जे काही चाफेकर बंधू आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य या देशसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे याच्यामध्ये बघा कोण आहेत दामोदर पंत बाळकृष्ण वासुदेव हे चाफेकर बंधू आहेत मग बघा आपण सामाजिक सुधारणांच्या मध्ये किंवा सुधारकांच्या मध्ये आपण जे काही तरखडकर बंधू बघितले होते अगदी तसेच हे पण या ठिकाणी काय आहेत चाफेकर बंधू आहेत ते मूळचे चाफे या गावचे आहेत त्याच्यामुळे त्यांना साफेकर बंधू असं म्हणलं जातं क्लिअर आहे बघा मग चाफेकर बंधूंच्या मध्ये कोण आहेत सगळ्यात मोठे दामोदर पंत त्याच्यानंतर मधले बाळकृष्ण आणि नंतरचे आहेत ते म्हणजे वासुदेव तर अशा या त्रिमूर्तींनी भारताच्या राजकारणाचा इतिहास जो आहे हा इतिहासच पूर्णपणे बदलून टाकलेला आहे क्लिअर आहे बघा आता इथं पुढं बघायचं आपल्याला की दामोदर पंतांनी अनेक तरुण संघटित करून आर्यधम धर्म, आर्यधर्म प्रतिबंधक निवारक मंडळी या गुप्त संघटनेची स्थापना केली होती लक्षात यायचं आपल्याला नेहमी चाफेकर बंधूंच्यावरती विचारलं जातं रँडच्या हत्येवरती विचारले जातं किंवा रँडच्या हत्येसंदर्भात जे काही लोकमान्य टिळक आहेत त्या लोकमान्य टिळकांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात पण आयोगानं आजपर्यंत कधीही दामोदर पंत यांच्यावरती स्पेसिफिक प्रश्न विचारलेला नाहीये आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे की आयोग भविष्यात याच्यावरती प्रश्न विचारू शकतं तर बघा तो आपल्याला यायला पाहिजे जे काही दामोदर पंत आहेत आता जे काही चाफेकर बंधू आहेत त्या चाफेकर बंधूंपैकी सर्वात मोठे असणार जे म्हणजे दामोदर पंत आता हे वास्तविकता असं यांचं कॅरेक्टर आहे की हे कीर्तन भजनामध्ये रमणारं हे मंडळ आहे किंवा रमणारी ही फॅमिली आहे क्लिअर मग अचानक झालं काय तर लोकमान्य टिळकांचा यांच्यावरती प्रभाव होता महादेव गोविंद रानडेंचा यांच्यावरती प्रभाव होता त्याच्यानंतर पुन्हा सार्वजनिक काकांचा यांच्यावरती प्रभाव होता याच्या अगोदर लक्षात घ्यायचं वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचा आदर्श आणि डोळ्यासमोर ठेवला होता आणि आपल्या डोळ्यासमोर जर का या भारतातील किंवा या महाराष्ट्रातील जो काही प्लेग रोग आलेला आहे या प्लेग रोगामध्ये आपल्याच आया बहिणींची जर का इज्जत लुटत असेल तर त्याच्यासमोर शंड होऊन बसणाऱ्यातला आम्ही नाही आणि म्हणून यांनी हे बंड चालू केलं चला मग बघा आता दामोदर पंतांनी अनेक तरुण संघटित करून आर्य धर्म प्रतिबंध निवारक ही गुप्त संघटनेची स्थापना केली या तीन बंधूंच्या पैकी याच्यावरती अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो बघा त्याच्यानंतर दामोदर चाफेकरांनी सोळा ऑक्टोबर अठराशे शहाण्णवला लक्षात घ्यायचं कधी सोळा ऑक्टोबर अठराशे शहाण्णवला मुंबईतील विक्टोरिया राणीच्या पुतळ्यावरती डांबर ओतलं व वो त्या पुतळ्याच्या गळ्यात फाटक्या जोड्यांची माळ घातली आता आपण बघतोय चाफेकर बंधू त्या चाफेकर बंधूंच्या पैकी जर का फक्त दामोदर पंतच्या संदर्भात जर का आयोगानं प्रश्न विचारला तर मात्र हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजेच हा बघा इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध नसून मावशीचं दूध आहे असं त्यांचं म्हणणं होतं बघा आपल्याकडे काय आहे की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो कोणी पिल तो गुरुगुलेशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं इंग्रजी भाषेबद्दल इंग्रजी भाषेबद्दल या ठिकाणी दामोदर पंत काय म्हणतायत दामोदर पंत असं म्हणतायत की इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध नाहीये ते पुतना मावशीचं दूध आहे मग या स्टेटमेंटवरती आयोगाने तुम्हाला का प्रश्न विचारून सांगा बरं हा बघा महत्वाचं आहे त्याच्यानंतर आता बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला ज्या वेळेस हत्या झाली त्यावेळेस ते त्याच्या अगोदर काही महिने काही महिने म्हणजे एक महिना अगोदर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा केला होता बघा काय केला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा केला होता परवलीचा शब्द होता गोंद्या आलारे म्हणजे ज्यावेळेस हा रॅन आणि त्याचा सहकारी चार्ल्स हा जो काही खिंडीमध्ये येईल त्यावेळेस जो काही परवलीचा शब्द आहे म्हणजे ओळखीचा शब्द आहे ते कसं कळणार ना आपल्याला क्लिअर आहे का म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा असणारे जे काही बहिर्जी नायक आहेत अगदी त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं हे कोडिंगची भाषा बोलली जायची अगदी तीच कोडिंगची भाषा होती ती म्हणजे गोंद्या आलारे रॅनचा खून हा दामोदर चाफेकरांनी केलेला आहे तर आयस्टरचा खून हा बाळकृष्ण चाफेकरांनी केलेला आहे येतो त्या विषय लक्षात आपल्याला फक्त आयोग असा प्रश्न विचारतो की रॅनची हत्या खालीपैकी कुणी गेली तर ती म्हणजे चाफेकर बंधूंनी पण आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या चाफेकर बंधूंपैकी कोणत्या बंधूंनी चाफेकर बंधूंपैकी कोणत्या बंधूंनी या रॅनचा खून केला रॅनचा खून केला लक्षात घ्यायचं दामोदर चाफेकरांनी आणि बाळकृष्ण चाफेकरांनी कोणाचा खून केला आयस्टरचा खून केला हे लक्षात घ्यायचं हां आपल्या सगळ्या सगळ्यांना माहिती असतं चाफेकर बंधूंनी खून केला चाफेकर बंधूंनी खून केला पण तीन चाफेकर बंधू आहेत तीन चाफेकर बंधूंपैकी कोणत्या बंधूंनी किंवा कोणत्या साफेकरांनी आयस्टरचा खून केला तर बाळकृष्ण चाफेकर आणि रॅनचा खून कोणी कुण केला दामोदर चाफेकर येतो विषय लक्षात हा हे मात्र तुम्ही समजून घ्यायला पाहिजे बघा त्याच्यानंतर हे जे काही सगळं प्रकरण घडलं होतं या प्रकरणाचा तपास करणारा अधिकारी होता पोलीस अधीक्षक ब्रुईन कोण होता पोलीस अधीक्षक ब्रुईन होता आता लक्षात घ्यायचा हा जो काही पोलीस अधीक्षक ब्रुईन आहे हा मुंबईचा कमिशनर होता आणि मग याला तपासासाठी बोलवण्यात आलं मग कित्येक वर्ष किंवा कित्येक महिने कित्येक वर्ष नाहीये कित्येक महिने यांनी शोधाशोध चालू केली आता लक्षात घ्यायचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की कि कीर्तन भजन मंडळीमध्ये रमणारी ही मंडळी आहेत मग यांनी काय केलं या ठिकाणी हा कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम करून मुंबईमध्ये ते स्थायिक झाले आणि मुंबईमध्ये पुन्हा नेहमीप्रमाणे कीर्तन वगैरे करू लागले मग हे नेमकं सापडलं कसं हे सापडलं द्रविड बंधूंच्या मुळे बघा लक्षात घ्यायचं आता चाफेकर बंधूंविरुद्ध साक्ष देणारा हा जो निळखंड द्रविड आहे कोण आहे हा जो काही निळखंठ द्रविड आहे या निळखंठ द्रविडांनी त्याला पूर्णपणे साथ दिली म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा आता हा जो निळखंठ द्रविड आहे हा निळखंठ द्रविड हा या चाफेकर क्लबशी संबंधित होता म्हणजे इतिहास काय सांगतो की आपलेच लोक गद्दार आहेत आपल्याच लोकांनी सर्वात मोठा विश्वासघात केलेला आहे आणि मग यांनी सांगितलं कारण लक्षात घ्यायचं निळखंठ द्रविडांचा जो काही बंधू आहे या बंधूंना ऑलरेडी ब्रिटिशांनी अटक केली होती आणि मग ब्रिटिशांना सुगावा लागला की हे जे काही निळकंठ द्रविड आहेत हे निळकंठ द्रविड हे काय आहेत हे या संघटनेशी संबंधित आहेत मग यांनी यांना पूर्णपणे यांना टॉर्चर केलं आणि मग पूर्णपणे यांना टॉर्चर करून ते नाव त्यांनी उकळून घेतलेलं आहे क्लिअर आहे बघा मग त्याच्यानंतर आता हे जे निळकंठ द्रविड बंधूंनी किंवा द्रविड बंधूंनी जो काही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाच्या निषेधार्थ किंवा आमच्या बंधूंना तुमच्यामुळे त्रास झाला आता फासावरती जाणार आहेत याचा राग मनात धरून वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे या दोघांनी द्रविड बंधूंचा खून केलाय क्लिअर आहे का म्हणजे खुनाचा बदला खून ठीक आहे हा समजून घ्यायचं ही जी स्लाइड आहे ना बाकी तुम्ही आता काहीच करायचं नाही तुमच्याकडे आता काहीच राखलं नाही आता बघा पुस्तकाच्या बाहेरच्या असताना माहिती देखील तुमच्या इथं पुढे आयोग कसाही तुम्हाला प्रश्न विचारते हो बघा हे एकदम मी काय केलंय की एकदम फॉर्मॅट टाईप मध्ये केलेलं आहे बघा कसं फॉर्मॅट मध्ये आहे हे हा बघा इथं हा सुरुवातीपासून बघा ऑल्टर रँड व चार्ल्स आयस्टरचा खून कधी झाला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर साफेकर बंधूंच्या मध्ये कोण आहे दामोदर बाळकृष्ण वासुदेव हा क्रमवार असाच आहे त्याच्यानंतर पुन्हा इथं सोळा ऑक्टोबर अठराशे शहाण्णवला ला दामोदर पंतांनी धर्म प्रतिबंधक निवारक स्थापन केलं येस पुढे बघा इथं यावेळी साजरा झालेला उत्सव कोणता आहे शिवाजी उत्सव आहे परवलीचा शब्द कोणता आहे गोंद्या आला रे रॅनचा खून साफेकर बंधू हा बघा सॉरी रॅनचा खून कुणी केलाय चाफेकर बंधूंपैकी दामोदर चाफेकर आयस्टरचा खून बाळकृष्ण चाफेकर या प्रकरणाचा तपास करणारा अधिकारी पोलीस अधीक्षक ब्रुईम त्याच्यानंतर चाफेकर बंधूंविरुद्ध साक्ष देणारा निळखंड द्रविड या चा दे द्रविड बंधूंचा खून करणारे वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे क्लिअर आहे का बघा हा आता पुढे बघायचं आपल्याला बघा याच्यामध्ये सर्वात महत्वाचं याचा परिणाम काय झाला आता खून तर झालेले आहेत याचा परिणाम झाला काय याचा परिणाम असा झाला अठरा एप्रिल अठराशे नव्याण्णवला दामोदर पंतांना फाशी दिली दहा मे अठराशे नव्याण्णवला बाळकृष्ण पंतांना फाशी दिली आणि बारा मे अठराशे नव्याण्णव ला वासुदेवराव आणि महादेव रानडे यांना येरवडा तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली मग आयोगाने प्रश्न विचारलेले आहे चाफेकर बंधूंपैकी किंवा चाफेकर बंधूं व्यतिरिक्त रँड प्रकरणामध्ये अजून कोणाला फाशी दिली मग अजून कोणती समावेश व्यक्ती होती तर त्याच्यामध्ये होती महादेव रानडे की ज्यांच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं होता की जे चाफेकर बंधू किंवा जे काही चाफेकर क्लब होतं त्या चाफेकर क्लबशी हे संबंधित होते बघा क्लिअर आहे का हा मग आता लक्षात घ्यायचं इथं खंडेराव साठे पण संबंधित आहेत तर दहा वर्षाची यांना सश्रम करावा शिक्षा झाली कुणाला खंडेराव साठेंना मग आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या व्यक्ती या राँड रँड हत्येच्या प्रकरणाशी संबंधित आहेत तो विषय लक्षात हा सॉरी थोडस ते चुकून झालं माफ करा बघा परिणाम काय आहे अठरा एप्रिल अठराशे नव्याण्णव ला दामोदर पंतांना फाशी झाली त्याच्यानंतर दहा मे अठराशे नव्याण्णव ला बाळकृष्ण पंतांना फाशी झाली बारा मे अठराशे ला वासुदेवराव आणि महादेव यांना पूर्णपणे फाशी झाली आणि खंडेराव साठे यांना दहा वर्षाचे सश्रम कारावाशे शिक्षा झाली क्लिअर आहे हा बघा मग आता इथं पुढं तुम्हाला आव विचारू शकतं की कोण कोण आहेत साफेकर बंधू व्यतिरिक्त कोण आहे बघा इथं इथं आहेत महादेव रानडे आणि पुन्हा कोण आहेत इथं खंडेराव साठे मग आता खंडेराव साठे आणि महादेव रानडे हे ऑलरेडी कुणाशी संबंधित आहेत तर ते आहेत साफेकर क्लबशी कुणाशी आहेत साफेकर क्लबशी आहेत बघा येस yes. त्याच्यानंतर पुढं बघायचं आपल्याला थोडस काय करूया आपण थोडस पुढं पुढं जाऊया हळूहळू जाऊया म्हणजे थोडस फास्ट जाऊया म्हणजे काय होईल की बघा पाठीमागचे दोन लेक्चर घेता मग तुम्हाला बरंच काय सांगायचं असतं पण ते आवडतच नाही आणि माहिती एवढे याची सांगण्यासाठी मग लोकमान्य टिळकांनी यांना काय संदेश दिला होता मग लोकमान्य टिळकांच्या पासून हे कसे प्रभावित झाले लक्षात घ्यायचं आणि जर हे काय सगळं सांगायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन बॅच जॉईन करावी लागेल बघा चला चाफेकर बंधूंनी बावीस जून अठरा सत्याण्णव रोजी प्लेग कमिशनर रँड व मदतनीस आयस्टर याचा गणेश खिंडीमध्ये गोळी साडून खून केला ते ठार झाले त्याच्यानंतर याचं कारण काय होतं प्लेगच्या साथीचं नियंत्रण करण्यात पुणे येथे वापरण्यात आलेल्या जाचक उपाययोजनामुळं आता लक्षात घ्यायचं लोकमान्य टिळक असं म्हणतात मराठा वृत्तपत्रामध्ये की आजकाल शहरामध्ये पसरलेला प्लेग त्याच्या मानवी रूपापेक्षा अधिक दयाळू आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही रँड आहेत आणि यांचे जे काही सहकार्य आहेत या सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये एवढा म्हणजे अमानुषपणे यांनी अत्याचार अन्यायाने अत्याचार केले म्हणजे स्त्रियांच्या अब्रू त्यांनी लुटवल्या त्याच्यानंतर पुन्हा संपत्ती लुटली त्या ठिकाणी जे काही देवघर आहेत या देवघरांच्या मध्ये सहित यांनी आतमध्ये संपूर्ण धिंगाणा घातला क्लिअर आहे तर हे जे काही सगळं आहे याच्यामुळे ही जनता आता पूर्णपणे त्रस्त झाली होती आणि मग लोकमान्य टिळकांचे त्यावेळेस जे काही क्रांतिकारक विचार आहेत या क्रांतिकारकांच्या विचारातून हे क्रांतिकारक या किंवा या क्रांतिकारकांचा जन्म धरला आहे बघा हा आता ही युरोपियनांची झालेली पहिली राजकीय हत्या आहे मराठा वृत्तपत्रामध्ये बघा लोकमान्य टिळक काय लिहित आहेत की आजकाल शहरामध्ये दे पसरलेला प्लेग त्याच्या मानवी रूपापेक्षा अधिक जायवळ आहे म्हणजे तुम्ही जो काही उपाययोजना केल्या आहेत त्या उपाययोजनापेक्षा किंवा जे काही तुम्ही उपाययोजना केल्या त्याच्यापेक्षा प्लेग रोग बरा आहे त्या रोगापेक्षा तुम्ही खतरनाक आहात याचा अर्थ असा होतो की नाकापेक्षा मोती जड झालाय काय झालाय नाकापेक्षा मोती जड झालाय बघा आता इथं लक्षात घ्यायचं या हत्येचं समर्थन केल्यानं लोकमान्य टिळकांना अठरा महिन्याची राजद्रोहाची शिक्षा झाली बघा किती महिन्याची अठरा महिन्याची कशी झाली ते मी तुम्हाला सांगेन आता आता इतर विशेष बघा हे महत्वाचं आहे हे पुस्तकामध्ये तुमच्या नसणार आहे मला माहिती आहे मदतनीस कोण आहे त्याच्या त्याच्यामध्ये तिला कोण आले होते लक्षात घ्यायचं कर्नल फिलिप्स आणि कॅप्टन डॉ कॅप्टन डॉक्टर ब्युरिज कोण कोण आलं होतं लक्षात घ्यायचं कॅप्टन ह्याच्यासोबत रॅन सोबत, सोबत आयस्टर पण होता पण आयस्टर सोबत आयस्टर रॅन फिलिप्स कॅप्टन डॉक्टर ब्युरिज आता डॉक्टर ब्युरिजला का आणला होता कारण डॉक्टर ब्युरिजला हाँगकाँगमधील मधील प्लेगची साथ हाताळण्याचा अनुभव होता प्लेग हा मुळात भारतातला रोग नाहीये किंवा महाराष्ट्रातला रोग नाहीये हा इथोपियातून इकडे आलेला आहे म्हणजे हा दक्षिण आफ्रिकियन रोग रोग आहे क्लिअर आहे का मग आता बघा आपल्याकडे क्वारंटाईन होतं किंवा आपल्याकडे जे काही कोरोना कोविड होता या कोविडमध्ये जे काही लोकांना वेगळं ठेवलं जायचं किंवा क्वारंटाईन केलं जायचं हे काही सिस्टीम आजची नाही आहे बाळांनो याच्या अगोदर ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस ज्या ज्या देशांच्यामध्ये साथीचे रोग आलेले आहेत त्या त्यावेळेस त्या साथीच्या रोगांमध्ये ज्यावेळेस लोक भारतामध्ये यायचे त्यावेळेस बंदरामध्येच या लोकांना विशिष्ट खोलीमध्ये चौदा ते चाळीस दिवसापर्यंत क्वारंटाईन करून ठेवलं जायचं क्लिअर आहे का क्वारंटाईन सिस्टीम ही आजची नाहीये आणि मग ज्यावेळेस भारतामध्ये हा रोग आला त्यावेळेस ब्रिटिशांनी साथीचे कायदा आहे हा साथीचा सा रोग किंवा साथीचे रोग थांबवण्यासाठी हा कायदा त्यांनी पहिल्यांदा तयार केला बघा हा <coughs> आता पुन्हा बघा जी काही बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला हत्या झाली होती त्याच्यानंतर पुन्हा तीन जुलै अठराशे सत्त्याण्णवला रँडचा मृत्यू झाला कधी तीन जुलै अठराशे सत्त्याण्णवला त्याचा मृत्यू झाला जर्मन वृत्तपत्र कोलेन फोक्स सायटुम लक्षात घ्यायचं कुठला आहे कोलेन कोलोन फोक्स सायटुंग यात चाफेकरांची बातमी प्रसिद्ध झाली होती बघा जर्मन वृत्तपत्र म्हणजे जर्मनीमध्ये पण हे झालं होतं आता लक्षात घ्यायचं की ह्या ज्या ब्रिटिशांचे शत्रू आहेत ह्या ब्रिटिशांनी जे भारतावरती राज्य केलंय तुम्हाला काय वाटलं या ब्रिटिश काय कुणाला घाबरत नव्हते का अहो ब्रिटिश घाबरत होते ब्रिटिश घाबरत होते या युरोपियन सत्तांना कारण त्यांच्या देशातून येऊन ते इथं दादागिरी करत होते ना मग त्यांनी त्यांच्या देशामध्ये दादागिरी केली का सांगा मला त्यांचंच त्यांच्या देशामध्ये कुठं युद्ध झालंय ठीक आहे आता या ठिकाणी इंग्रज मराठा सॉरी इंग्रज फ्रेंच जे काही युद्ध झालेले आहेत त्याही ठिकाणी झालेले आहेत मग त्या ठिकाणी ब्रिटिश हरलेले आहेत या ठिकाणी सपोर्ट नव्हता ना, ना भारतीय लोकांना त्याच्यामुळं ते इथं ऑलरेडी आपण कमजोर होतोच क्लिअर आहे पण सगळ्यात जास्त कमजोर आपण आपल्याच लोकांनी केलेली जी काही के गद्दारी आहे याच्यामुळं आपण अजून कमजोर झालो त्याच्यामुळे या लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेतला कारण त्यांना माहिती होतं की या ठिकाणी फुटणारी लोकं भरपूर आहेत आणि फुटणारी लोक भरपूर आहेत हे ज्यांना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस त्यांनी या अचूक परिस्थितीचा फायदा घेतलेला आहे क्लिअर आहे बघा आणि मग पुढं आता याच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बातमी झाली ही अठ्ठावीस जुलै अठराशे ला लोकमान्य टिळकांना सरकारने अटक केली आणि राजद्रोहाचा खटला भरला आणि मग चाफेकर यांनी बघा लक्षात घ्यायचं चा, चाफेकर यांच्या जीवनावर नाशिकच्या अनंत वामन बर्वे यांनी लोकमत विजय नावाचं नाटक लिहिलं मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की लोकमत विजय नावाचं नाटक कोणत्या क्रांतिकारकांशी संबंधित आहे तर ते आहे चाफेकर बंधूंशी क्लिअर आहे का हा आता लक्षात घ्यायचं इथं अठ्ठावीस जुलै अठराशे सत्त्याण्णव ला लोकमान्य टिळकांना अटक झाली आणि लोकमान्य टिळकांना अठरा महिन्याचा कारावास झाला आयपीसी एकशे चोवीस लक्षात घ्यायचं आय पी सी एकशे चोवीस नुसार यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आता राजद्रोहाचा आरोप का ठेवला वास्तविकता अशी आहे की कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी शिवाजीचे उद्गार नावाचा एक लेख लिहिला होता पण ते प्रसिद्ध करायला ते भीत होते त्याच्यामुळं शिवाजीचे उद्गार हा जो काही लेख आहे हा लेख केसरीतून लोकमान्य टिळकांनी प्रसिद्ध केला आणि त्याच्याबरोबरच लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा पहिला लेख लिहिला हा पहिला लेख लिहिल्यानंतर बघा लक्षात घ्या पहिला लेख लिहिल्यानंतर सरकारची दडपशाही चालू झाली या पश्चिम महाराष्ट्रामध्ये इव्हन पुण्यामध्ये असणारी जे काही सर्व वृत्तपत्र आहेत या सर्व वृत्तपत्रांच्यावरती बंदी घातली आणि वृत्तपत्रांच्यावरती बंदी घातल्यानंतर किंवा ही जी काही शासनाची असणारी मुस्कटदाबी आहे ही मुस्कटदाबी झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुन्हा केसरीमध्ये एक लेख लिहिला त्या लेखाचं नाव होतं राज्य करण म्हणजे सूड घेण नव्हे राज्य करण म्हणजे सूड घेण नव्हे आणि मग हे जे काय आहेत मग हे जे काही चाफेकर बंधूंनी केलेली जी काही हत्या आहे किंवा जो काही केलेला खून आहे याला समर्थन दिल्याच्या कारणास्तव लोकमान्य टिळकांना या ठिकाणी अठरा महिन्याचा कारावास झालेला आहे विषय लक्षात त्यावेळेस पुण्याच्या जनतेने लोकमान्य टिळकांच्या बचावाच्या कार्यासाठी टिळक डिफेन्स फंडाची स्थापना केलेली आहे आता लक्षात यायचं लोकमान्य टिळकांच्या नावाने दोन वेळा फंड स्थापन झालेला आहे एक म्हणजे एकोणीसशे वीसच्या असहकार चळवळीमध्ये जो काही नागपूर अधिवेशन झालं या नागपूर अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी पहिल्यांदा जो काही पब्लिक फंड असतो तो पब्लिक फंड पहिल्यांदा या भारतामध्ये महात्मा गांधीजींनी आणला आणि कोणतीही चळवळ चालू चार्वल करण्यासाठी तिला पैसा आवश्यक असतो आणि तो पैसा जमवण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या नावाने फंड सुरुवात फंड जमा करायला सुरुवात केली क्लिअर आहे का म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावचे दोन फंड आहेत एक एकोणीसशे वीसच्या असहकार चळवळीमध्ये चालू केलेला आणि दुसरा म्हणजे अठराशे सत्त्याण्णव ला लोकमान्य टिळकांच्या बचावासाठी पुण्यातील जनतेनं केलेला टिळक डिफेन्स फंड येतो ये विषय लक्षात बघा हा हा, हा महत्वाचा आहे आपल्यासाठी <coughs> <coughs> आता बघा इथं लक्षात घ्या आपण थोडस फास्ट गेलंच पाहिजे कारण काय आहे डेटा बराच आहे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे कारण जर का पुढचा काही भाग शिल्लक राहिला आणि जर मी तुम्हाला तो वाचायला सांगितलं नाही एखादी कन्सेप्ट तुम्हाला नाही कळाली तर तुमचा मार्ग जायला नको आहे मला तुम्हाला ते थोडंसं फक्त सांगू द्या नंतर तुम्ही काय करा की स्लो करून ऐका हा आपल्याकडे सिस्टीम आहे सगळ्या मोबाईलला ला थोडंसं ते नंतर काय करा तुम्ही स्लो करून ऐका बघा चला हा अभिनव भारत बघा आता एकोणीसशे चारला आहे वर्ष अवघ सोळा बघा लक्षात घ्या वय वर्ष अवघ सोळा तर त्याच वेळेस अठराशे नव्याण्णवला राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संस्था सावरकर आणि त्यांच्या सहकार्याने स्थापन केलेली नाशिकमध्ये हा लक्षात यायचं आपण अभिनव भारत बघणार आहे काय बघणार आहे आपण अभिनव भारत बघणार आहे क्लिअर आहे का या अभिनव भारतमध्ये बघा अठराशे नव्याण्णव ला सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था काढलेली आहे वयवर्ष ऑगस्ट सोळा सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी त्यांनी काय आहे पहिल्यांदा राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संस्था स्थापन केली त्याच्यानंतर Premises, एक जानेवारी एकोणीसशेला मित्रमेळा या संघटनेची नाशिक या ठिकाणी स्थापना केली बघा आणि का नाशिक सॉरी नाशिक या ठिकाणी मित्रमेळा संघटनेची स्थापना का केली बरं कारण त्या ठिकाणी त्यांना गणपती उत्सव साजरा करायचा होता काय करायचा होता गणपती उत्सव साजरा करायचा होता आयोगानं प्रश्न विचारलाय बघा की सावरकरांनी मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणता उत्सव साजरा करण्यासाठी केली होती तर ते आहे या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी काय आहे गणपती उत्सव साजरा करण्यासाठी आहे बघा येस वयाच्या सोळाव्या वर्षी आता एकोणीसशे चारला तिचं नाव जे काही मित्रमेळा संघटना स्थापन झाली होती एक जानेवारी एकोणीशेला तिचं एकोणीसशे चार मध्ये कधी बघा लक्षात घ्या आयोग तुम्हाला एकोणीसशे चार एकोणीशे पाच एकोणीसशे सहा आणि एकोणीसशे सात अशी आकडेवारी देतं आणि मग तुम्ही जिथं कन्फ्यूज होता की आपण एकशे चार वा आपण किती वाचलं होतं म्हणजे याच्यामध्ये एकोणीसशे चार वाचलं होतं एकोणीसशे पाच वाचलं होतं का एकोणीशे सहा वाचलं होतं आणि जेवढं तुम्ही एक्झाम हॉलमध्ये रिकॉल करायचा प्रयत्न कराल तेवढं ते उत्तर चुकेल त्याच्यामुळे एकच लक्षात ठेवायचं एक नऊ शून्य चार म्हणजे एकोणीसशे चार चार आकडा फक्त लक्षात ठेवायचा शेवटचा क्लिअर आहे का हा मग बघा एकोणीसशे चार ला तिचं नामकरण काय झालं अभिनव भारत लक्षात द्यायचं सुरुवातीला एक जानेवारी एकोणीशेला एक जानेवारी एकोणीशेला काय होत ती मित्रमेळा होती कशासाठी स्थापन केली होती गणपती उत्सव साजरा करण्यासाठी यस लगेच तिच्या खाली बाण करा ऍरो करा आणि त्याच्या खाली लिहा पुन्हा त्याच्यामध्ये एकोणीसशे चारला तिचंच नामकरण काय झालं अभिनव भारत काय नाव झालं अभिनव भारत असं तिचं नाव ठेवलं त्याच्यानंतर सावरकर हे तिचे अभिनवचे काय होते अध्यक्ष होते बघा हा अभिनव भारतचे अध्यक्ष कोण होते सावरकर त्याच्यानंतर पुन्हा फी एस अय्यर फी व्ही एस अय्यर हे कोण होते उपाध्यक्ष होते याच्यावरती म्हणून आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारले बघा आयोग याच्या पुढे देखील तुम्हाला असा प्रकारे प्रश्न विचारू शकतो आता बघा आयोग तुम्हाला कधी कधी काय करेल की थेट प्रश्न विचारेल आयोग तुम्हाला थेट प्रश्न विचारेल पण कधी कधी आयोग तुम्हाला फिरवून प्रश्न विचारेल किंवा कधी कधी आयोग तुम्हाला ओव्हरऑल प्रश्न विचारेल कशाही प्रकारे अँगलनं किंवा कोणत्याही अँगलनं जर का आयोगानं तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला तो टॅकल करता आला पाहिजे सगळ्यात महत्वाचा जो काही नियम किंवा जी काही अट आहे तीही आहे की कोणत्याही प्रकारे आयोगाने जरी प्रश्न विचारला तरी तो तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे बघा आता हे जे काही अभिनव भारत आहे या अभिनव भारतच्या मुंबई ठाणे पुणे सोलापूर नाशिक खानदेशामध्ये एकूण एकोणचाळीस शाखा होत्या मग लक्षात यायचं सा, मला सांगा आता एकूण मुंबई ठाणे पुणे सोलापूर नाशिक खानदेशामध्ये मग जर समजा आयोगानं या सगळ्या प्रांतांच्याकडे बघून किंवा या सगळ्या ठिकाणांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय की हा जो आहे हा सहसा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्षात यायचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक याच्या शाखा आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा सर्वाधिक ऍक्टिव्ह आहे येतो विषय लक्षात बघा ठाणे आहे पुणे आहे सोलापूर नाशिक आता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे लक्षात यायचं शां। सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे असा नव्हे एकूण जर महाराष्ट्राचा विचार केला तर त्याच्यामध्ये बघा पश्चिम भागामध्ये येतं हे सगळं मुंबई ठाणे आता हे झालं कोकण पुणे सोलापूर आता हे झालं पश्चिम महाराष्ट्र नाशिक आणि खानदेशामध्ये अशा एकूण एकोणचाळीस शाखा आहेत किती शाखा आहेत एकोणचाळीस शाखा आहेत बघा आता पुणे हे अभिनव भारताचं केंद्र होतं जसं आपल्याकडे एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजावा आंदोलनाचं प्रमुख केंद्र हे मुंबई होतं लक्षात घ्यायचं काय होतं मुंबई होतं तसं या ठिकाणी पुणे हे अभिनव भारताचं प्रमुख केंद्र होतं म्हणजे पुण्यातून सगळ्या हालचाली चालायच्या बघा हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर या संघटनेच्या सभासदांना दांडपट्टा शिकवणारा इब्राहिम भाई होते लक्षात यायचं काय होतं इब्राहिम भाई होतं आता बघा आयोगानं पाठीमागच्या वर्षीच प्रश्न विचारलाय काय आहे आयोगाने पाठीमागच्या प्रश्न विचारलाय याच्यावरती म्हणजे स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारला बघा आयोगाने आता तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना असं वाटेल की, की, की सरांनी झालेला जो काही पेपर आहे हा पेपर बघितला असेल आणि त्याच्यातील कॉपी पेस्ट केलं असेल बिलकुल नाही हा याचे पुरावे आहेत आपल्याकडे क्लिअर आहे का मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी रेफरन्सला काय काय गेलेलं आहे हा समजून घ्यायचं मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की अगर दोन हजार वीस एकवीसला जर का कुणाच्या हाती हे सगळं बडलं असतं तर त्याला हिस्ट्रीला आउट ऑफ मार्क्स मिळाले असते हा अतिशक्तीपणा नाही आहे किंवा हा मोठेपणा नाही आहे कारण ते मी केलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे आणि मी आज तुमच्याशी हे शेअर करतोय इथून पुढे असं होणार नाहीये बघा लक्षात घ्या हम्म <coughs> बघा आता पुढं याच्यामध्ये काय आहे कोठुरे नाशिक येथे बर्वेवाडा हा संघटनेचा शस्त्रागारच होता लक्षात घ्यायचं नाशिक आता काय आहे याची स्थापना कुठे झाली नाशिकला स्थापना झाली ना मग नाशिकमध्ये असणारं जे काही कोठुरे आहे इथे जो काही बर्वेवाडा होता या बर्वेवाडामध्ये संघटनेचं शस्त्रागारच होतं कारण काय आहे आपल्याला मग सर शस्त्रागारच होतं मग हे यांना मान्य होतं का लक्षात घ्यायचं कोणत्याही प्रकारे साम दाम दंड भेद या उक्तीनुसार भारताला स्वतंत्र मिळणं आता गरजेचं होतं आणि मग भारताला स्वतंत्र मिळणं गरजेचं होतं कारण भारतामध्ये आता हळूहळू राष्ट्रवाद निर्माण झाला होता मग या राष्ट्रवादातून या राष्ट्रवादी विचारसरणीतून तुमच्या माझ्यासारखे तरुण तडफदार सळसळ त्या रक्ताचे युवक तयार झाले होते त्यांना आता कोणत्याही प्रकारे जीवाची परवा नव्हती क्लिअर आहे म त्या ठिकाणी असणार ज्या काही घटना आहेत किंवा त्याच्या अगोदर असणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील वासुदेव फडके असतील उमाजी नाईक असतील क्लिअर या सगळ्या गोष्टींचा यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये भरित भर म्हणजे लोकमान्य टिळकांच्या जे काही लेख होते या लेखांनी या विचारांनी या तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना घातलेली जी काही भुरळ होती ही भुरळ मात्र आपल्याला कधीही विसरता येत नाहीये म्हणून लोकमान्य टिळकांना व्हॅलेंटाईनची रोल हा भारतीय असंतोषाचे जनक असा म्हणतो बघा क्लिअर आहे का हा बघा <coughs> आता इथं याच्या पुढे बघा उद्देश काय त्याचा हा जो काय अभिनव भारत आहे या अभिनव भारताचा बघा लक्षात घ्या मी पहिल्यांदा पुण्याला सांगतोय इथं अठराशे नव्याण्णव ला राष्ट्रभक्त समूह बरोबर आहे एक जानेवारी एकोणीशेला मेळा त्याच्यानंतर पुन्हा एकोणवीसशे चार ला अभिनव भारत अध्यक्ष सावरकर उपाध्यक्ष अय्यर हा शाखा भागात याच्या पुणे मुंबई ठाणे नाशिक सोलापूर खान्देश याच्या एकोणचाळीस भागामध्ये माझं पाठ झालं तुमचंही पाठ पाहिजे हा बघा आता उद्देश बघा परदेशातून तस्करी करून हत्यारं मिळवणं यास कारण ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायचं आहे इंग्रजी विरोधी विचारांच्या सैनिकांच्यामध्ये प्रचार करणं इंग्रजी विरोधी विचार जे आहेत यांचा सैनिकांच्यामध्ये प्रचार करणं मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की भारतामध्ये ब्रिटिशांनी जे काही राज्य केलं हे राज्य त्यांनी केलं नाही आपण त्यांना राज्य करू दिलंय त्यांच्याकडे जे काही सैन्य होतं हे सैन्य कोण होतं सांगा बरं हे सैन्य हिंदी होतं आणि लक्षात घ्या त्यावेळेची असणारी जी काही राजकीय परिस्थिती आहे किंवा सामाजिक परिस्थिती आहे ही सामाजिक परिस्थिती या हिंदी सैनिकांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पदरी नोकरी करण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे हा दुष्काळ पडायचे मग अशा वेळेस परिवाराचा जो काही उदरनिर्वाह आहे हा उदरनिर्वाह करायचा तरी कसा करायचा नाही का आणि मग त्याच्यामुळं या लोकांनी हे सहन केलेलं आहे मग आपण कालही बघितलं बघा की हिंदी सैनिकांना जनतेचा अजिबात सहानुभूती मिळालेला नाही किंवा जनतेनं अजिबात सपोर्ट केलेला नाहीये का कारण याच सैनिकांनी याच आपल्याच जनतेवरती हल्ला केलेला आहे हा यस बघा माझं इथं पुढं स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसामध्ये रुजवणं लक्षात येस काय स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसामध्ये रुजवणं त्याच्यानंतर गुरिलला डावपेच असणं गुरिला डावपेच आखणं म्हणजे काय हो समजा आपल्याकडे एवढी अत्याधुनिक शस्त्र नाहीयेत तर मग आपण काय करायचं बघा लहानपणापासून आपण एक गोष्ट शिकत आलोय शाळेच्या बोर्डवरती किंवा शाळेचा जो काही ब्लॅक बोर्ड असायचा त्याच्यावरती सुविचार लिहिलेला असायचा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणजेच गुरिल्ला वॉर क्लिअर आहे हा बघा धार्मिक सलोका रहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी एकोणीशे सहा मध्ये अकबर जयंती साजरी केली होती बघा लक्षात घ्यायचं अभिनव भारतने एकोणीसशे सहाला काय स्थापन केली होती अकबर जयंती का बरं धार्मिक सलोखा राहावा म्हणजे एकमेका करू करूसाह्य अवघे धरू सुपंत याच्यासाठी किंवा यासाठी की आपण सगळे मिळून लढूया आणि ब्रिटिशांना या भारतातून हद्दपार करूया यासाठी यांनी काय केलेलं आहे एकोणीसशे सहाला अकबर जयंती देखील के साजरी केलेली आहे म्हणजे हिंदू मुस्लिम जो काही धार्मिक सलोका आहे हा धार्मिक सलोका यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे बघा हा येस बाबाराव सावरकर यांच्या जन्मठेपेला यांना जन्मठेपे शिक्षा दिली म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ ला नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा खून केला बघा आता लक्षात घ्यायचं भारतामध्ये ज्या पण काही क्रांतिकारी घटना घडलेल्या आहेत त्या सर्व क्रांतिकारकांचा आता हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही काय करायचं तुमच्याकडे पीडीएफ आहेत क्लिअर आहे या ज्या काही क्रांतिकारकांच्या घटना आहेत या क्रांतिकारकांच्या घटनांचा क्रमवार लावायचा आयोग तुम्हाला क्रमवारपदीनं प्रश्न विचारतो बघा की भारतामध्ये युरोपियनांच्या झालेल्या हत्यांचा क्रमवार लावा आयोग वारंवार तुम्हाला प्रश्न विचारतो बघा मग ते व... मग ते क्रांतिकारक भलेही बेंगॉल प्रांतातील असतील बॉम्बे प्रांतातील असतील मद्रासमधील असतील किंवा वरचे पंजाबचे असतील क्लिअर आहे का त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे याच्यामध्ये हा याच्यामुळं तुम्ही याचा क्रमवारपदीनं अभ्यास करायचा बघा गांधी युग असेल किंवा अजून कोणी असेल मी तुम्हाला सांगेन की नेमकं आपल्याला अभ्यास काय करायचं शेवटच्या दहा मिनिटांमध्ये बघू बोलू आपण यस yes. बाबारा सावरकर यांना जन्मटेपी शिक्षा दिली म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेर यांनी एकवीस डिसेंबर एकोणीशे नऊ ला नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून केला आता चळवळ चालू झाली बघा फक्त काय असतं की जरी सुरुवात करणं गरजेचं कर आहे जशी रँडची हत्या झाली जर्मन वृत्तपत्रांनी बातमी छापली त्यांना आनंद झाला ना आता ते त्यांचे दुश्मन त्यांना कळून चुकलं आता की हे कुणीतरी वाट लावणार आहे क्लिअर आहे हा बघा मग आता यावेळी का कान्हेरे व सावरकर या दोघांनाही शिक्षा झाली अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि या ठिकाणी असणारे जे काही सावरकर आहेत विनायक दामोदर सावरकर या दोघांनाही शिक्षा झाली बघा आता सावरकरांना काय शिक्षा झाली बरं कारण अनंत लक्ष्मण कान्हेरेला जे काही कार्य करण्यास प्रवृत्त केलं किंवा त्याच्या पाठीमाग जी काही प्रेरणा होती ती प्रेरणा सावरकरांची होती या आरोपाखाली यांना अटक झाली हा लक्षात घ्या पुढे बघा सावरकरांनी सेनापती बापट व नाभा या जे काही आता लक्षात घ्या सावरकरांनी म्हणजे विनायक दामोदर सावरकरांनी सेनापती बापट व नाभा संस्थानच आता लक्षात घ्यायचं हे नाभा संस्थान आहे कुठं हे नाभा संस्थान आहे पूर्व पंजाबमध्ये कुठं आहे नाभा संस्थान पूर्व पंजाबमध्ये बघा हा सावरकरांनी बघा सावरकरांनी सेनापती बापट व नाभा नाभा संस्थानचे मिर्झा अब्बास तसेच बंगालच्या अनुशीलन समितीच्या हेमचंद्र दास कनुंगो यांना रशियन क्रांतिकारकांच्याकडून बॉम्ब निर्मितीचं तंत्र शिकून घेण्यासाठी त्यांच्या पैशाची व्यवस्था करून पॅरिसला पाठवलं मग मा आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो बघा की सावरकरांनी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांना बॉम्ब बौ विद्या शिकवण्यासाठी पॅरिसला पाठवलेलं होतं मग मत त्याच्यामध्ये एक नंबरला येथील सेनापती बापट जे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो म्हणून गेलेले होते पण येताना ते काय करायचे बॉम्ब विद्या शिकून आले लक्षात घ्यायचं आपल्याकडे रशियाला जाणारे क्रांतिकारक वेगळे आहेत आणि आपल्याकडे पॅरिसला जाणारे कार्यकर्ते वेगळे विषय लक्षात कार्यकर्ते म्हणजे ज्याला आपण क्रांतिकारक असं म्हणतो हे जे दोन्ही आहेत हे दोन्ही वेगवेगळे पॅरिसला जाणारे वेगळे आणि पुन्हा या ठिकाणी जपानला जाणारे वेगळे कारण भारतीय क्रांतिकारकांच्या मध्ये पॅरिस पेक्षा किंवा रशियापेक्षा जपानचं जास्त आकर्षण होतं का बरं जपानचं जास्त आक्रमण होत जपानचं जे काही सॉरी जपानचं जे काही आकर्षण आहे हे आकर्षण जास्त जा का बरं होतं हे यासाठी होतं की एकोणीसशे पाच ला या जपानने बलाढ्य रशियाचा पराभव केला होता येतो का विषय लक्षात मग, मग वेग वेग ही जी काही आंतरराष्ट्रीय घटना आहे पेपरमधून सगळीकडे छापून गेली आणि मग भारतामध्ये असणाऱ्या क्रांतिकारकांच्या डोक्यामध्ये पण वेगवेगळे प्लॅन शिजायला लागले की आपणही या मुठभर क्रांतिकारकांना मुठभर ब्रिटिशांना या गोऱ्या कातडींना आपण काय करू शकतो बाहेर हकलून लावू शकतो आणि मग ही चळवळ भारतामध्ये चालू झालेली आहे बघा हम्म बघा लक्षात घ्यायचं पुन्हा कोणाला कुना पाठवलं एक नंबर सेनापती बापट दुसरे मिर्झा अब्बास मग आयोग तुम्हाला मिर्झा अब्बास विचारणार नाही मग खालीलपैकी कोणत्या संस्थानाच्या राजाला कोणत्या संस्थानिकास सावरकरांनी पॅरिसला पाठवलं होतं लक्षात यायचं नाबा संस्थान हे पूर्व पंजाबमध्ये आता सध्या पाकिस्तानमध्ये आहे नाबा नावाचं संस्थान होतं येस त्याच्यानंतर अनुशीलन समिती म्हणजे बंगालचे कोण आहेत हेमचंद्र दास कनुंगो म्हणजे एकूण तीन व्यक्तींना यांनी पॅरिसला पाठवलेलं बघा हा लक्षात यायचं पुढे बघायचं आपल्याला नाशिकचा खटला एकोणविसशे दहा अनंत लक्ष्मण कान्हेरे आता आपण बघितलं होतं बघा ते काय आहे जॅक्सनच्या खुनानंतर झडती सत्र सुरू झालं काय झालं जॅक्सनच्या खुनानंतर झडती सत्र सूत्र सुरू झालं कधी केली एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ एक ला हत्या केली बघा आता काय करायचं बघा तुम्ही पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितलं क्लिअर आता काय करायचं पुन्हा जिथं अनंत लक्ष्मण कान्हेरे येतील तिथं लगेच तारीख लिहून ठेवायची एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ बावीस जून अठराशे सत्त्याण्णव बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रँड हत्या एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ जॅक्सनची हत्या आता या हत्या चालू झाल्या आता ब्रिटिश सरकार वटणीवरती येणारच होतं क्लिअर आहे हा बघा आता गणू वैद्य या पकडलेल्या क्रांतिकारकाने पोलिसांना माहिती दिली लक्षात यायचं जे काही रँडची हत्या झाली त्याच्यामध्ये मापीचा साक्षीदार कोण झाले द्रविड बंधू त्यांचाही खून झाला मग हा जो काही नाशिकचा खटला आहे जो अनंत लक्ष्मण कान्हरेने जॅक्सनची हत्या केली होती एकतीस एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ ला कुणी गद्दारी केली यांनी केली क्लिअर आहे हा त्यामुळे लक्षात घ्यायचं गणुवैद्याने फितुरी केल्यामुळं कृष्णाजी पंत खरे गोपाळ पाटणकर विष्णुपंत पंत भट गोपाळ धारप केशव परांजपे विनायक देशपांडे वासुदेव कुलकर्णी गोविंद बापट विनायक फुलंबरीकर अशा एकूण अडतीस जणांना अटक केली बघा किती किती जणांना अटक केली Yes, किती जणांना अटक केली एकूण अडतीस जणांना अटक केली आहे बघा hmm. पुढे बघूया नाशिकला जे अडतीस जण पकडले गेले त्याच्यापैकी अनंत लक्ष्मण कान्हेरे विनायक देशपांडे कृष्णाजी पंत आता कृष्णाजी पंत म्हणजेच कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना फाशी देण्यात आली बघा ते विषय लक्षात बघा मी काय म्हणतोय अनंत लक्ष्मण कान्हेरे विनायक देशपांडे आणि कृष्णाजी पंत जर कृष्णाजी पंत यांच्याऐवजी जर कृष्णाजी गोपाळ कर्वे हा शब्द आला तर बरोबर आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि कृष्णाजी पंत हे दोन्ही एकच आहेत या तिघांना फाशी झाल्या कोणत्या खटल्यामध्ये कुणाला फाशी झाली आणि कुणाला वेगळी शिक्षा झाली याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत बघा विचारलेत का हां हा त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही बघायला पाहिजेत क्यू आणि क्यू महत्वाचे आहेत बघा त्याच्यानंतर पुन्हा शंकर सोमन व नारायण जोशी या दोघांना जन्मठेप झाली लक्षात घ्यायचं दोघांना जन्मठेप हा मग जन्मठेप असा शब्द लिहायचा आणि शब्द लिहून याच्या खाली लिहायचं कोण कोण होतं या ठिकाणी शंकर सोमन यस आणि दुसरं कोण आहे नारायण जोशी बर आता द्यायची इथं फाशी हा फाशी तिघांना झाली एक दोन तीन याच्यामध्ये कोण कोण होतं अनंत लक्ष्मण कान्हेरे मुख्य सूत्रधार विनायक देशपांडे साथ देणारे आणि कृष्णाजी पंत लक्षात घ्यायचं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताना कधी कधी नैराश्य येतं बघा की नको काहीच नको खूप टेन्शन येतं बाळांनोट त्यावेळेस टेन्शन घ्यायचं नाही हे आठवा त्या वेळेस हेही तुमच्या माझ्या वयाचे आहेत अ वयाच्या एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस वर्षापर्यंत या युवकांना फाशी झालेले आहेत हसत हसत फाशीवरती गेलेले आहेत हसत हसत हत्या केलेल्या आहेत मग त्यांचं बलिदान कुठं आणि आपण डोक्याला टेन्शन घेऊन बसतो कुठं मला मान्य आहे बोलणं सोपं आहे पण समजून घ्या हे शिकायचं इतिहासातून आपल्याला म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ज्या व्यक्तीला इतिहास माहिती असतो त्या व्यक्तीचं भविष्य सुरक्षित असतं कारण आपल्यापेक्षा जे चार चार पाच पाच वर्ष अगोदर अभ्यास करतात त्यांना फक्त एकदा विचारा की काय चुका झाल्या आणि त्या चुकातून आपल्याला शिकायचं आहे आणि त्या चुका आपल्याला सांगणार कोण आहे माहिती आहे का आपल्याच जवळचे पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कोण आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच तुम्हाला तुमची चूक दाखवून देऊ शकतात कुणीही देऊ शकत नाही हे समजून घ्या तुम्ही बघा मग आता इथं काय आहे शंकर सोमण आणि नारायण जोशी या दोघांना जन्मठेप झाली अहो वय का ते जन्मठेप घ्यायचं ते वय का फाशीला जायचं हा बघा हाशी जन्मठेप त्याच्यानंतर पुन्हा गणेश बळवंत वैद्य आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी हे मापीचे साक्षीदार बनले म्हणून सरकारने त्यांना माफी दिली आता लक्षात घ्यायचं वैद्य सोबत अजून एक त्याच्यामध्ये काय झाला गद्दार ऍड झाला त्याचं नाव होतं दत्तात्रय पांडुरंग जोशी हा लक्षात यायचं आता नारायण जोशी हे जन्मठेपेवरती जाणारे क्रांतिकारक कुठं आणि त्यांच्यासोबत असणारे दत्तात्रय पांडुरंग जोशी हे माफीचे साक्षीदार बनून बाहेर राहणारे कसं क्लिअर आहे का लक्षात घ्या हा इथं बघा मग गणेश वय गणेश बळवंत वैद्य आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी हे काय बनले ठिकाणी माफीचे साक्षीदार मग तुम्ही काय करायचं आता तुम्ही प्रिंट काढली असेल तर लगेच इथंच खाली लिहून ठेवायचं रँड हत्या प्रकरण द्रविड बंधू साक्षीदार लगेच इथंच लगेच लिहून ठेवायचं याच्या खाली माफीचे साक्षीदार त्या प्रकरणातले म्हणजे बघा कसं होईल वाचताना पुन्हा पेज पलटताना पुन्हा ते वारंवार तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे हा त्याच्यानंतर हा खटला नाशिक खटला म्हणून प्रसिद्ध आहे नाशिक खटला म्हणजे काय हो वेगळा काय आहे का, का? वेगळा काही नाहीये जॅक्सनची हत्या केली कुणी अनंत लक्ष्मण कान्हरेने कधी केली एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊला ला बरोबर आहे याच्यामध्ये मापी साक्षीदार कोण झाले गणेश वासु गणेश बळवंत वैद्य आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी हे मापी साक्षीदार झाले फाशी किती लोकांना झाली तीन लोकांना झाली एक म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे दुसरे म्हणजे विनायक देशपांडे आणि तिसरे म्हणजे कृष्णाजी पंत म्हणजेच कृष्णाजी गोपाळ बर्वे या तिघांना फाशी झाली आता याच्यामध्ये जन्मठेप दोघांना झाले ते म्हणजे शंकर सोमन आणि नारायण जोशी असे कटला संपला किती वेळा ऐवून प्रश्न विचारला याच्यावरती माहिती आहे तुम्हाला त्यासाठी पिवायके बघायचे हा बघा पुढे बघायचं आपल्याला शिवाजी क्लब कोल्हापूर कुठला आहे शिवाजी क्लब कोल्हापूर या शिवाजी क्लब कोल्हापुरामध्ये काय आहे हनुमंतराव कुलकर्णी यांनी अठराशे त्र्याण्णव ला हनुमंतराव कुलकर्णी लक्षात घ्यायचं यांनी अठराशे त्र्याण्णव ला कोल्हापुरामध्ये शिवाजी क्लबची स्थापना केली होती बघा कधी अठराशे त्र्याण्णव ला मग मला सांगायचं सा आहे अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव चालू केला होता तर तो चालू केला होता गणेशोत्सव लक्षात घ्यायचा कोणी चालू केला होता गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी चालू केला होता आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की आपल्याकडे अठराशे एकोणसत्तरला बघा मी काय सांगतो तुम्हाला इथं अजून एक अठराशे पंच्याण्णवला यांनी काय केलं हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात केलं पण याच्या अगोदरच अठराशे एकोणसत्तरला लोकमान्य टिळकांनी सॉरी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ही पहिल्यांदा जयंती साजरी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पण विषय असा आहे की लोकमान्य टिळकांनी जरी हे कार्यक्रम चालू केले असतील हे कार्यक्रम त्यांनी चालू केलेले नाही या कार्यक्रमाला त्यांनी राष्ट्रीय स्वरूप दिलेलं आहे स्वरूप तुमच्या वाचनामध्ये गडबड आहे मी काय म्हणतो लक्षात येते का अठराशे एकोणसत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्लिअर आहे त्याच्यानंतर याला राष्ट्रीय स्वरूप दिलं हे लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव त्याच्या अगोदरच चालू झालेला आहे भारतामध्ये गणपती उत्सव अठराशे त्र्याण्णवच्या पूर्वी झालेला आहे पण या दोन उत्सवांना सामाजिक बांधिलकी म्हणून एक आपुलकीची भावना म्हणून याला राष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केलेला आहे तुम्ही वाचताय चुकीच्या पद्धतीनं हा हे तो विषय लक्षात हा हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे बघा राष्ट्रीय स्वरूप त्यांनी दिलेलं आहे आता या सदस्यां या क्लब मधील बघा मग अठराशे ला गणेशोत्सव आणि अठराशे पंच्याण्णवला छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही जयंती आहे या जयंतींना राष्ट्रीय स्वरूप देण्याचं कार्य किंवा या राष्ट्रीय स्वरूप देण्याचं जे काही कार्य आहे हे लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे क्लिअर आहे हा बघा मग या क्लब मधील सदस्यांनी कुस्ती दांडपट्टा तलवार चालवणं डोंगर चढणं इत्यादींना शिक्षण दिलं होतं कोल्हापूरमधील बालमित्र समाज व बाल गोहत्या प्रतिबंधक समाज या दोन संघटनांचं विलिनीकरण शिवाजी क्लबचा उदय झाला शिवाजी क्लबचा उदय कधी झाला अठराशे त्र्याण्णवला आणि अठराशे त्र्याण्णवला गणेशोत्सव चालू झाला होता क्लिअर आहे आता हे जे काही शिवाजी क्लब आहे हे कुठं आहे हे कोल्हापूरला आहे कुणी सुरुवात केली याची हनुमंतराव कुलकर्णी मग हा जो काही शिवाजी क्लब आहे हा शिवाजी क्लब कोणत्या दोन संघटनातून निर्माण झाला एक म्हणजे बालमित्र समाज आणि दुसरा म्हणजे बाल गोहत्या प्रतिबंधक क्लिअर आता याच्यामध्ये बघा पुण्याच्या चाफेकर सोबत या क्लबचे संबंध होते म्हणजे पुण्याचा चाफेकर क्लब हे मॅच द पेअरला येतं मी पुढे केलेलं आहे म्हणजे पूर्णपणे चार्ट मी बनवलेलाच आहे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही नागपूरमध्ये कोण क्रांतिकारक होते विदर्भामध्ये त्याच्यानंतर इकडे पुण्यामध्ये कोण होते कोल्हापूरमध्ये कोण होते प्रत्येक भागामध्ये कोण होते ह्याचा सगळा चार्ट बनवलाय ह्या सगळ्याचा सार त्या चार्टमध्ये तो चार्ट फक्त डोळ्यासमोर ठेवायचा बाकी काहीच करायचं नाही दोन हजार चोवीसला जे आता मेन्सला आहेत ते दोन हजार चोवीसला गुलाल उदळायच्या तयारीत तुम्ही राहायचं आहे मी मोठेपणाने बोलत नाहीये की वास्तविकता आहे तुमच्यामध्ये ती धमक आहे तुम्ही आजपर्यंत अभ्यास केला आहे फक्त एक रिव्हिजन म्हणून हे तुम्ही लेक्चर बघताय मी हे मेन्सला असणाऱ्यांसाठी बोलतोय जे नवीन असतील त्यांच्यासाठी हे चांगलं आहे कारण ते इथं ऐकतील आणि मग नसतर पुस्तकांच्याकडे जातील मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर खूप चांगल्या पद्धतीनं समजतंय मी तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे मला संधी देताय तुम्ही हे मला सा शांतपणे ऐकून घेताय तुमचाही फायदा होतोय कारण आम्ही तुमच्यापेक्षा काहींच्या वयापेक्षा आम्ही मोठे असेल काहींच्या वयापेक्षा मी लहान असेल पण फायदा मात्र तुम्हाला शंभर टक्के होणारच आहे बघा हा पुण्याचे चाफेकर सोबत या, या क्लबचे संबंध होते हा पुण्याचा चाफेकर क्लब आणि हे आता तसेच लोकमान्य टिळक व केसरी यांचा शिवाजी क्लबच्या चळवळीस पाठिंबा होता लक्षात यायचा आयोग असा प्रश्न विचारतो बघा आयोग काय करतं कधी कधी क्रॉस लाईन मारत काय करतं आयोग कधी कधी क्रॉस लाईन करतं किंवा क्रॉस स्टेटमेंट करतं आणि मग तुम्हाला असं वाटतं की क्रॉस स्टेटमेंट केलं म्हणजे चुकीचं असेल असं नाही आता केसरीचा आणि कोल्हापूरचा काय संबंध आहे तर कोल्हापूरला जे काही शिवाजी क्लब चालू झालं होतं या शिवाजी क्लबला केसरीतून या शिवाजी क्लबचा किंवा या शिवाजी क्लबला पाठिंबा दिला जायचा क्लिअर आहे त्यांच्याद्वारे जे काही विविध कार्यक्रम राबवले जायचे किंवा जे काही विविध उपक्रम राबवले जायचे या सर्वांची नोंद या केसरीतून घेतली जायची म्हणून या ठिकाणी असं स्टेटमेंट आहे की लोकमान्य टिळक व केसरी यांचा शिवाजी क्लबचा काय होता जवळचा संबंध होता बघा यस आता याच्यामध्ये बघा दामोदर जोशी गणेश मोडक हनुमंत देशपांडे गंगाधर गोखले ही मंडळी या क्लबशी संबंधित होती मग जसं आपल्याकडे अभिनव भारत बघितला आपण तसं इथं शिवाजी क्लबशी कोणकोण संबंधित होतं किंवा जसं आपण चाफेकर क्लबशी संबंधित बघितलं होतं तसं आता इथं या शिवाजी क्लबशी कोणकोण संबंधित आहेत दामोदर जोशी गणेश मोडक हनुमंत देशपांडे गंगाधर गोखले नंतर नंतर मात्र हे जे काही चाफेकर क्लब आहे किंवा त्याच्यानंतर पुन्हा हे जे काही शिवाजी क्लब आहे यांच्यावर तर ही ब्राह्मणांची संघटना आहे किंवा ही ब्राह्मणांची क्रांतिकारी संघटना आहे आणि विशिष्ट उद्देशानं स्थापन केले आहे अशी मात्र याच्यावरती कुठेतरी टीका झालेली दिसते आता ती टीका बरोबर आहे का चुकीचं आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये फक्त आपण काय आहे या ठिकाणी अभ्यास करून अभ्यास करायचा बघा काय करायचं आपण अभ्यास करून अभ्यास करायचा आहे हा येस यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण मंडळी जास्त होती अशी यांच्यावरती हो टीका केलेली आहे अहो लक्षात घ्या ब्राह्मण असेल मराठा असेल एस सी असेल एसटी असेल अहो कुणीही असेल पण या देशातून ब्रिटिशांना बाहेर घालवून घालवण्यामध्ये यांचं योगदान बघा ना सर्वच मंडळी काय वाईट होती का तुम्ही अकरावीला आयोगानं अकरावीच्या पुस्तकावरती आयोगाने एक प्रश्न विचारला होता बघा रामोशांच्यावरती एक प्रश्न विचारला होता बघा रामोशी समाजावरती प्रश्न विचारला होता उमाजी वरती सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते मग एकाच कम्युनिटीमध्ये सगळ्याच व्यक्ती चांगल्या असतीलच असं नाही ना क्लिअर आहे इतिहासाला हे वेगळं वळण लागलेलं बघा की याच्यामध्ये विशिष्ट कम्युनिटीच्या काही कम्युनिटी निर्माण केल्या गेल्या तुम्हाला हेही माहिती असेल बघा की एस सी एस टी ओबीसी या हे ज्या काही कम्युनिटी आहेत किंवा हे जे काही वर्ग आहेत त्या वर्गांचा जन्म झाला एकोणीसशे सत्तावीसच्या सायमन कमिशनमध्ये पहिल्यांदा हे शब्द वापरले गेले बघा मी काय सांगतोय एस सी एस पी ओबीसी आणि ज्या काही इतर मायनॉरिटी आहेत आहेत यांचा पहिल्यांदा उल्लेख कुठे केला एकोणीशे सत्तावीसला आणि अठराशे ब्याऐंशीला जगामध्ये प्रथम एक डिक्शनरी तयार झाली इंग्लंडमध्ये त्याच्यामध्ये एस सी हा शब्द होता शेड्युल्ड कास्ट पण आजही शेड्युल्ड कास्ट जे आहेत एस सी यांची संकल्पना स्पष्ट नाहीये नाही भारतीय राज्यघटनेमध्ये आहे नाही कुठंच आहे क्लिअर आहे हे फक्त जरा समजून घ्यायचं बघा उघडा डोळे बघा नीट हा येस याच्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण मंडळी जास्त होते आता बघा या क्लबच्या सदस्यांनी चाफेकर बंधूंना कैद करण्यात आल्यानंतर या शिवाजी क्लबने चाफेकर बंधूंना कैद केल्यानंतर एक जाहीरनामाच काढला फतवाच काढला युरोपियनांचे खून करणे चांगले चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केलंच पाहिजे युरोपियनांचे खून करणे चांगलेच हो अगदी बरोबर आहे तुम्ही वर्षानुवर्ष आमच्यावरती अन्याय केला त्याचं काय पण ब्रिटिशांची दुसरी बाजू समजून घ्या त्याच्यामध्ये चांगले पण लोक होते लॉर्ड विल्यम बेंटी होता डल हाऊसी होता लॉर्ड रिपन होता मेटकाफ होता की अहो मेटकाफ होते मेटकाफला तर या भारतीय वृत्तपत्रात स्वतंत्र मुक्तीदाता म्हणतात मेटकाफला हे तुम्ही समजून घ्या चांगलीही लोक होते वाईटही लोक होते क्लिअर आहे हाताची पाचपोटं जसे सारखी नसतात तसे सर्व ब्रिटिश चांगलं सारखे नव्हते सर्वच वाईट नव्हते किंवा सर्वच चांगले नव्हते हेही महत्वाचं आहे बघा खून करणे चांगले चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केलंच पाहिजे म्हणजे चाफेकरांच्या सपोर्टमध्ये या लोकांनी हे आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर बघा वासुदेव चाफेकर यांना पकडल्यानंतर एकोणीस फेब्रुवारी अठराशे ला कोल्हापूरच्या अंबाबाई देवळावर एक पत्रक लटकवलं गेलं होतं त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की तरुणांना जागे व्हा तुम्ही शस्त्रे हातात घ्या आणि ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं त्यांच्या विरोधामध्ये ती वापरा बघा कारण विषय असा आहे की लाख मेले तरी चालतील मग लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे मग लोकमान्य टिळकांच्या क्रांतिकारी विचारातूनच हे क्रांतिकारक घडले या सगळ्यांची स्थापना झाली या ठिकाणी मला वेळ कमी पडतोय नाहीतर मी तुम्हाला सांगितलं असतं चाफेकर बंधूंचा काय इतिहास आहे एकदा जर का, का चाफेकर बंधूंचा इतिहास तुम्ही ऐकला असताना तर मरेपर्यंत तुम्ही चाफेकर बंधूंचा इतिहास विसरला नसता असा इतिहास आहे असं लोकमान्य टिळकांनी या चाफेकर बंधूंना घडवलेलं आहे म्हणजे आपण काल बंड बघितला होता बघा हा फकीरांचं बंड बघितलं होतं संन्याशांचं बंड बघितलं होतं मग तसं कीर्तन भजनामध्ये रमणारी जी काही फॅमिली आहे ही फॅमिली अचानकपणे कशी काय कन्वर्ट झाली ज्या क्रांतिकारक कारवाया करण्यासाठी आणि रँडवरती काही चाफेकर एक बंधूंनी एकदा हल्ला केला नव्हता जवळपास तीन ते चार वेळा हल्ले केले त्याच्यावरती आणि मग शेवटचा हल्ला तो त्यांच्यावरचा सक्सेस झाला हेही समजून घ्या तुम्ही यस बघूया आता काय सांगितलं बघा तरुणांनो जागे व्हा तुम्ही शस्त्रे हातात घ्या आणि ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्या विरुद्ध वापरा हे स्टेटमेंट कुठल्या कुणाशी संबंधित आहे शिवाजी क्लब कोल्हापूर कुणाशी शिवाजी क्लब कोल्हापूरशी संबंधित आहे बघा हा पुढे बघायचं आपल्याला बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण जपान येथे कुणी कुणी घेतलं बघा शिवाजी क्लब जे आहे या शिवाजी क्लबचं किंवा भारत महाराष्ट्रातील जपान या ठिकाणी बॉम्ब विद्या शिकवण्याचं प्रमाण कुणी घेतलं बघा प्रशिक्षण एकोणीसशे पाचला छोट्या जपानने रशियाला हरवल्यामुळं भारतीय क्रांतिकारकांच्या मध्ये जपानचं आकर्षण होतं लक्षात घ्यायचं जपान त्याचा अभ्यास तुम्ही तुमच्या लेवलला करायचा आहे काय करायचंय हा कळतंय का बघा मी काय सांगतोय इथं हे जे काही जपानला जाणारे कोण कौन कोण आहेत मी सांगितलं होतं मागाशी पॅरिसला गेलेले कोण कौन कोण आहेत आणि या ठिकाणी जपानला जाणारे कोण कोण आहेत हे फरक करायचा आहे तुम्हाला प्रश्न विचारू शकतो सरळ हा मग इथं बघा जपानचं आकर्षण होतं जपानचं भारतीय क्रांतिकारकांना आकर्षण का होतं का होतं आकर्षण कारण एकोणीसशे पाच ला जपानने रशियाचा पराभव केला होता अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये या जपानच्या घटनेसारखं अजून एक घटना घडलेली बघा साऊथ आफ्रिकन असणारा एक कंट्री आहे इथोपिया इथोपियाने इटलीचा पराभव केला होता ही घटना आपल्यावरती आहे चीनमध्ये बॉक्सरचा उठाव झाला होता ते एक आपल्याला क्रांतिकारक आहे सतराशे एकोणनव्वदला ला फ्रेंच राज्यक्रांती एकोणीशे सतराला रशियन राज्यक्रांती एकोणीसशे पाचला रशियाने जपानने रशियाचा केलेला पराभव ह्या कित्येक घटना आहेत या सर्व घटनांचा या, या भारतीय क्रांतिकारकांच्या वरती परिणाम झालेला आहे आणि मग त्यातून भारतामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ उदयाला आली शस्त्रासहित बस हे जिंदगी ही जी जिंदगी आहे हे जिंदगी देश के नाम बस विषय संपला क्लिअर बघा आता याच्यामध्ये बघा आग पेटं किंवा साबण तयार करण्याचं तंत्र शिकण्यासाठी भारतीय तरुण जपानला जात व येताना बॉम्ब विद्या तयार करण्याचं प्रशिक्षण घेऊन येत असत तुम्हाला असं कुणी सोडणार आहे का मी जपानला चाललोय बॉम्ब तयार करायला सोडणार आहेत का तुम्हाला कुणीही सोडणार नाहीये मग ते जाताना कसे जायचे जाताना कसे जायचे ते जाताना जायचे आगपेट किंवा साबण तयार करण्याचं तंत्र शिकण्यासाठी इंजिनिअरिंगसाठी आणि मग येताना काय करायचे ते बॉम्ब विद्या शिकून घ्यायचे काय धमक असेल ना भीती वाटली नसेल का त्यांना फासावरती जाताना हत्या करताना जन्मठेप भोगताना अहो जन्मठेप म्हणजे जिवंतपणी मरण आहे जिवंतपणी यात नाहीत त्या रोज माणूस क्षणाक्षणाला माणूस मरणार आहे क्षणाक्षणाला नाहीये जेवढा वेळ तो दिवसातून श्वास घेणार नाहीये तेवढ्या वेळेस तो मरणार आहे काय विचार असतील ना सलाम आहे त्या विचारांना मग आपल्याला टेन्शन आलं ना अभ्यास करत असताना येतं त्यावेळेस हे सगळं आठवायचं की त्यावेळेचे तरुणाई आठवायचे बघात राजगुरू आ भगतसिंग आठवायचे राजगुरु सुखदेव हा बघा कोल्हापूरच्या केडी कुलकर्णी म्हणजे केडबा जपानला गेले होते पण पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पुन्हा त्यांना काय झालं सात वर्षाची शिक्षा झाली म्हणजे यांचं काय झालं यांचं मिशन फेल झालं बघा हा केडबांचं काय झालं मिशन फेल झालं आणि कोल्हापूरचे केडी कुलकर्णी हे काय होते शिवाजी क्लबशी संबंधित होते बघा काय होते शिवाजी क्लबशी संबंधित होते आता पुढं बघा सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार बघा केडबा गेले होते केडी कुलकर्णी गेले होते आणि पुन्हा इथं कोण पुन गेलं होतं सोलापूरचे गोविंद म्हणजे सोलापूर आणि कोल्हापूर केडी कुलकर्णी लक्षात घ्यायचं इथं काय आहे केडी कुलकर्णी केडी कुलकर्णी कोल्हापूरचे म्हणजे कोल्हापूरचं के आणि केडींच्या मधलं के कोल्हापूरचे केडी कुलकर्णी आणि सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार हे जपानला गेले दोघं जण जपानला गेले होते बघा हा लक्षात घ्या कोण गेले होते दोघे जण सोलापूर आणि कोल्हापूर कोल्हापूरहून केडी कुलकर्णी आणि सोलापूरहून गोविंद नारायण पोद्दार हे जपानला गेले होते मग जपानला कोण गेलं होतं पॅरिसला कोण गेलं होतं असा चार्टच तयार करायचा आणि कुठेतरी लिहून ठेवायचं जपानला जाणारे क्रांतिकारक जपानला जाऊन बॉम्ब विद्या शिकून येणारे क्रांतिकारक आणि पॅरिसला म्हणजे रशियाला जाऊन बॉम्ब विद्या शिकून येणारे क्रांतिकारक मॅच द पेअर लावा हा बघा त्याच्यानंतर आता हे जे काही गोविंद नारायण पोद्दार आहेत यांनी माहीम या ठिकाणी कारखाना चालू केला आणि अनेक जणांना बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान शिकवलं इतिहास जर का समजून घ्यायचा असेल हे जर का क्रांतिकारक समजून घ्यायचे असतील द तर तुम्हाला द लेजंड भगतसिंग पिक्चर बघावा लागेल क्लिअर आहे लागान पिक्चर बघावं लागेल वेगवेगळ्या क्रांतिकारकांचे सरदार उधमसिंग तुम्हाला मूवी बघावा लागेल या क्रांतिकारकांचे पिक्चर बघा त्याच्यातून तुम्हाला फायदा मिळेल हा इतर काय बघण्यापेक्षा हे चांगलं आहे ना आपलं हा पुढं बघायचं आपल्याला हा आता हे बघा गुप्त संघटनांची निर्मिती गुप्त संघटना या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं झाल्या बघा याच्यामध्ये ठिकाण आहे वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती हैदराबाद बेळगाव कुठं पण आहेत अजून बघा ठिकाण गुप्त आणि संबंधित व्यक्ती आता जर एवढं केलं काही करायची का गरज नाहीये आणि दुसरा एक चार करा पॅरिसला जाणारे हा आणि दुसऱ्या बाजूला जपानला जाणारे हे दोन चार करा विषय संपला क्रांतिकारक तुमचे संपले हा महाराष्ट्रातले क्रांतिकारक तुमचे संपले बघा इथं बघा वर्धा आणि नागपूरला कुठला होता आर्य बांधव समाज होता संबंधित व्यक्ती कोण आहेत श्रीधर परांजपे बुवा उपाध्ये अभ्यंकर यवतमाळला डॉक्टर सिद्धनाथ काने जनार्दन पुरुषोत्तम वाजने टोंगे अमरावतीला दादासाहेब खापर्डे हैदराबादला नरहरपंत घारापुरे बोरामणीकर सातवळेकर बेळगावला गंगाधर देशपांडे अहो आयोगानं कितीतरी वेळा प्रश्न विचारला मॅच द पेरला आयोगाने किती वेळा प्रश्न विचारला मॅच द पेरला आता हे लेक्चर झालं ना की सगळे क्रांतिकारकांचे प्रश्न सोडवा एक जर प्रश्न राहिला ना तर सांगशील ते ऐकतो एक सुद्धा प्रश्न तुमचा राहणार नाही सगळे प्रश्न सुटतील तुम्हाला आता जस्ट दोन हजार बावीसच्या झालेल्या सुद्धा आणि जर उद्याच्या परीक्षेला प्रश्न आलाच कंबाईनच्या मेन्सला तरी तो देखील इथं टॅकल झाला पाहिजे फक्त तुम्ही तेवढा अभ्यास केला पाहिजे हे पण तितकंच गरजेचं आहे नसेल तर मी इथं तुम्हाला चुटकी देऊन चॅलेंज द्यायचा आणि तुम्ही अभ्यास करायचा नाही असं कसं चालेल हा असं चालणार नाही बघा हा ऑडिओ येत नाही का ऑडिओ क्लिअर आहे जरा तुमचाही जो माईक आहे किंवा तुमचाही नेटवर्क जे आहे नेटवर्क तुमचंही चेक करा बघा आता पुढे बघायचं आपल्याला डॉक्टर सिद्धनाथ काने क्लिअर आहे आता डॉक्टर बघा इथं एक मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कोण कोण महत्वाचे आहेत बघा डॉक्टर सिद्धनाथ काने श्रीधर परांजपे अभ्यंकर मोरो त्याच्यानंतर दादासाहेब खापर्डे नरहरपंत घारापुरे सातवळेकर गंगाधर देशपांडे दे, जनार्दर पुरुषोत्तम वाजणे हे जे सगळे आहेत ना हे सगळे लोक टिळकांचे अनुयायी आहेत हे कोण आहेत टिळकांचे अनुयायी उमरुल चवळीमध्ये पण लक्षात घ्यायचं महत्वाचं आहे नागपूरला डॉक्टर म्हणजे क्लिअर आहे जरा नेटवर्क क्लिअर करत चला बघा तुमचंही नेटवर्क बघा थोडस हे सगळे कुणाचे आहेत हे टिळकांचे सगळे आहेत बघा मग कोण कोणाशी संबंधित आहे इथं बघा आयोग तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतं इथं लिहिलंय बघा हा यवतमाळला कोण आहेत सिद्धनाथ काने जनार्दन पुरुषोत्तम वाजणे आणि टोंगे या तिघांच्या पैकी कुणीही एक जर यवतमाळचा असेल तर ते यवतमाळला मॅच द पेअरला करून टाकायचं काही अडचण नाही वर्धा नागपूरला कोण आहे अरे बांधव समाज श्रीधर परांजपे भुवा अभ्यंकर मोरो हो त्याच्यानंतर अमरावतीला दादासाहेब कापर्डे हैदराबादला नरहरपंत घारापुरे बोरामणीकर सातवडेकर बेळगावला कोण आहे गंगाधर देशपांडे हे सगळे टिळकांचे अनुय आहेत आणि हे सगळे जहालवाद आहेत हे सगळे काय जहालवाद आहेत तुम्ही प्रिंटा तर त्याच्यावरती लिहून ठेवा हे सगळे जहालवाद आहेत टिळकांचे अनुय आहेत आयोगाने मॅच द पेअरला कित्येक वेळा प्रश्न विचारलाय लिहून ठेवा सरळ सरळ लिहून ठेवा या आयोगाने कित्येक वेळा प्रश्न विचारलाय बघा हा हा मग प्रिंटा काढा बघा आता घ्या काढून स्क्रीनशॉट याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल हे सगळं वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती हैदराबाद बेळगाव क्लिअर आहे का त्याच्यामध्ये गुप्त संघटना बघा कोण आहेत संबंधित व्यक्ती बघा कोण आहेत वर्धा आणि नागपूरशी श्रीधर परांजपे भो उपाध्याय आणि अभ्यंकर यवतमाळशी डॉक्टर सिद्धनाथ काने जनार्दन पुरुषोत्तम वाजने टोंगे अमरावती दादासाहेब खापर्डे हैदराबाद नरहरपुंत घारापुरे बोरामणीकर सातवळेकर बेळगाव गंगाधर देशपांडे क्लिअर आहे हे वेगवेगळे आहेत बघा चला पुढे बघा आपल्याला बघायचे सिद्धनाथ काने डॉक्टर सिद्धनाथ काने हे यवतमाळच्या टिळकवादी गुप्त मंडळाचे सदस्य होते कलकत्ता इथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांचा संबंध बरेंद्र घोष यांच्याशी यांच्या संघटनेशी आला म्हणजे युगांतर अनुशीलन समिती ज्या काही तिकडे घडलेल्या आहेत कुठं बंगाल प्रांतामध्ये बघा लक्षात मी तुम्हाला सांगितलं तिथंच का क्रांतीची सुरुवात झाली हे सांगितले मग तिथं संबंध आला हे काय करत होते मेडिकलचं कर शिक्षण घेत होते कुठं कलकत्ता या ठिकाणी म्हणजे बरिंद्र घोष यांच्या संघटनेशी संबंधित आला संबंध आला त्याच्यानंतर नरहर विठ्ठल भावे व नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या साह्यानं डॉक्टर काने फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून फ्रेंचांच्या ताब्यातील असणारे जे काही चंद्रनगर आहे त्या चंद्रनगरहून आठ पिस्तूल एक बंदूक आणि बॉम्ब बनवण्याचं साहित्य घेऊन यवतमाळला गेले मग लक्षात घ्यायचं फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून आठ पिस्तुले एक बंदूक व बॉम्ब बनवण्याचं साहित्य घेऊन जाणारे क्रांतिकारक कोण असा एक प्रश्न विचारत डॉक्टर सिद्धनाथ काणे कुठल्या जिल्ह्याशी संबंधित आहेत ते यवतमाळ लक्षात घ्यायचं काय आहे यवतमाळशी संबंधित आहे बघा हा पुढे बघा विष्णू गणेश पिंगळे आता हे पुण्याचे आहेत प्रॉपर त्याच्यानंतर बघा पुण्याच्या शेरू तालुक्यातील तळेगाव ढमडेरे हे विष्णू पिंगळे यांचं गाव एकोणवीसशे अकरा साली अमेरिकेत गेल्यानंतर लाला हरदाळ यांच्या गदर पक्षाशी त्यांचा संबंध आला लक्षात घ्यायचं यांचा संबंध कोणाशी होता डॉक्टर सिद्धनाथ काने यांनी काय केलं फ्रेंचांच्या ताब्यामध्ये असणारे जे काही चंद्रनगर आहे या चंद्रनगरहून पिस्तूल किंवा जे काही साहित्य आहे हे साहित्य घेऊन कुठे गेले ते यवतमाळला गेले पण आता बघतोय आपण विष्णू गणेश पिंगळे हे विष्णू गणेश पिंगळे पुण्याचे आहेत प्रॉपर हे अमेरिकेत गेले होते लक्षात घ्यायचं काय गेले अमेरिकेत गेले होते आणि अमेरिकेत गेल्यानंतर लाला हरदळ यांच्या गदर पक्षाशी काय आहे गदर पक्ष गदर पार्टी यांचा संबंध आला संपूर्ण भारतात सशस्त्र उठाव घडवून आणण्याच्या गदर पक्षाच्या योजनेमध्ये ते आघाडीवर होते लक्षात घ्यायचं यदा कदाचित काय म्हणतोय मी यदा कदाचित जर का भारतामध्ये ऍट ए टाइम या सशस्त्र क्रांतिकारक जे काही घडलेले आहेत मी अठरा सत्तावन्नच्या उठावबद्दल बोलत नाहीये मी सशस्त्र क्रांतिकारकांच्या बद्दल बोलतोय या सशस्त्र क्रांतिकारकांनी जर का या भारतामध्ये ऍट ए टाइम उठाव केला असता आणि उठाव करण्यापूर्वी जर का आपल्याच लोकांनी गद्दारी केली नसती तर इवन ब्रिटिश कमीत कमी सत्तर ते ऐंशी वर्ष या भारतातून आधीच हद्दपार झाले असते पण ते आधीच हद्दपार होऊन देखील उपयोग नव्हता कारण आपल्यामध्ये अजून तेवढा राष्ट्रवाद निर्माण झाला नव्हता आपल्यामध्ये अजून तेवढा राष्ट्रप्रेम निर्माण झालं नव्हतं आपल्याला तेवढा अजून देश चालवण्याचा अनुभव नव्हता मग आपल्याकडे पुन्हा संस्थानांच्या मध्ये फूट पडली असती मग सातारा संस्थान वेगळं सांगली कोल्हापूर नाशिक पुणे मुंबई गुजरात त्याचे असणारे जे काही संस्थानं आहेत ह्या प्रत्येक संस्थानं वेगवेगळी झाली असती आणि डिवायडेशन झालं असतं क्लिअर आहे का त्याच्यामुळे हे होते ते एकोणीस सत्तेचाळीस पर्यंत हे बरंच होतं अं भारतामध्ये ज्या काही सगळ्या सोयी सुविधा आणलेल्या आहेत ह्या सगळ्या यांनीच आणलेल्या आहेत अजून हे आपण आय पी सी सा अठराशे साठ कलम बदललेली नाही आहेत घ्या समजून मग आपण किती हुशार होतो त्यावेळेस मग संपूर्ण भारतामध्ये सशस्त्र उठाव घडवून आणण्याच्या गदर पक्षाच्या योजनेमध्ये ते आघाडीवर होते बघा या गटाचा सुगावा सरकारला लागल्यानंतर पिंगळे यांना पकडण्यात आले व सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी त्यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये दे फाशी देण्यात आली म्हणजे okay. गणेश पिंगळे जे आहेत हे गणेश पिंगळे काय आहे शहीद झालेले आहेत यांना फाशी देण्यात आलेले आहे बघा यावेळी सात जणांना फाशी शिक्षा देण्यात आली होती त्याच्यामध्ये विष्णू गणेश पिंगळे कर्तारसिंग सराबा बक्षिसा सिंग जनसिंग चुरायन सिंग ईश्वर सिंग आणि हरनाम सिंग मग लक्षात घ्यायचं गणेश विष्णू गणेश पिंगळे लक्षात घ्यायचं विष्णू गणेश पिंगळे विष्णू गणेश पिंगळे यांच्या सोबत अन्य कोणत्या क्रांतिकारकांना फाशी झाली किंवा खालीलपैकी आयोग काहीच करणार नाही तुम्हाला कुठला आयोग देणार नाही सदस्य देणार नाही क्लब देणार नाही आयोग तुम्हाला काहीच देणार नाही आयोग तुम्हाला सरळ खाली म्हणेल खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांना फाशी झाली तो क्रांतिकार कुठल्या घटनेशी कुठल्या खटल्याशी कुठल्या प्रकरणाशी संबंधित आहे हे काहीच माहीत नाही आणि ही सगळी नावं आली विष्णू गणेश पिंगळे सराभा सरावा सिंग जनसिंग सुरनारायण सिंग ईश्वर सिंग आणि हरमाना सिंग हे जे नावं आली मग काय करणार गणेश विष्णू पिंगळे हे कशा संदर्भातले आहेत कुठल्या पक्षाशी गदर पक्षाशी लक्षात यायचं लिहून ठेवायचं तिथं यांचा संबंध आहे हा कशाचा आहे गदर पक्षाशी संबंध आहे यांचा कशाचा गदर पक्षाचा संबंध आहे बघा यांचा पुढे बघायचं आपल्याला अनंत लक्ष्मण कान्हेरे जो नाशिकचा खटला होता तो पुन्हा आला बघा अठराशे ब्याण्णव ते एकोणीशे वीस पर्यंत यांचा एकूण कार्यकाल आहे हे अभिनव भारत संघटनेचे सदस्य आहेत गणेश सावरकरांना बाबाराव म्हणजे बाबाराव सावरकरांना जन्म जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्याच्या बदला म्हणून कान्हेरे यांनी नाशिकचे न्यायाधीश तत्कालीन कलेक्टर जॅक्सन नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ ला विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या घालून त्याला ठार केला त्याचा खून केला बघा त्याला प्रोटेक्शन असताना त्याच्या समोर जायचं हा पिस्तूल काढायची धाड धाड त्याला गोळ्या घालायच्या आणि तो निघून जाणार हा मानलं पाहिजे बघा जॅक्सनचा खून या प्रकरणामध्ये अडतीस लोकांना अटक झाली अनंत लक्ष्मण कान्हेरे देशपांडे आणि कृष्णाजी पंत या तिघांना फाशी झाली आपण बघितलं होतं शंकर सोमन नारायण जोशी या दोघांना जन्मठेप झाली क्लिअर आहे बाकीच्यांना सश्रम कारावास झाला आता बघा इथं क्रांतिकारकांनी केलेल्या हत्या त्याच्यावरती आयोग तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतो क्रांतिकारकांनी केलेली के हत्या कुणाच्या हत्या केल्या क्रांतिकारकांनी लक्षात घ्यायचं ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केला ज्या लोकांनी आपल्यावरती अत्याचार केला अशा लोकांच्या आपण हत्या केलेल्या आहेत हत्या कुणाच्याही केलेल्या नाही आणि त्या हत्या सहसा युरोपियनांच्या केलेल्या आहेत आणि युरोपियनांना साथ देणारे आपल्यातलेच जे काही घरभेदी आहेत ज्याला आपण गद्दार या शब्दामध्ये ओळखतो त्यांना यांनी काय केले आहे त्यांच्या हत्या झालेल्या बाकी कोणाच्या हत्या झालेल्या नाही आहेत सर्वसामान्यांच्या हत्या झालेल्या नाही ज्या सरकारने जुलुमी पद्धतीनं आपल्यावर अन्याय केला त्याला शिकवण्यासाठी त्याला धडा शिकवण्यासाठी हे सगळं झालेलं त्याच्यामध्ये बघा अधिकारी क्रांतिकारक वर्ष आणि ठिकाण कुठं कुठं हत्या झाल्यात एकदा काय करा फक्त बघून घ्या मी एकच मिनिट बाजूला सरतो बघून घ्या क्लिअरमध्ये अधिकारी क्रांतिकारक वर्ष आणि ठिकाण असं आहे बघा ते बघितलं का सगळ्यांनी बघा अधिकारी कोण आहे इथं तुम्हाला रँड दिसतोय साफेकर बंधूंनी केली क्लिअर आहे अठराशे सत्त्याण्णव ला पुणे रझनवाईली मदनलाल धिंगरा एकोणीसशे नऊ मध्ये केली ओडवायरची उदमसिंगने केली लंडन मध्ये जॅक्सन जॅक्सनची केली अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ ला नाशिकला चार्ल्स विस्टन हा जो काही क्रांत हे अधिकारी आहे शांती घोष आणि सुनीती चौधरी यांनी त्याचा खून केला कलकत्त्याचे ते अधिकारी आहेत चौदा डिसेंबर एकोणीशे एकतीस ला स्टॅनले जॅक्सनचा खून केला कुणी केला बिना दासने कलकत्ता या ठिकाणी क्लिअर हे जे काय आहेत हे चार्ट आपल्याला महत्वाचं आहे बघा पुढचा आहे भारतातील क्रांतिकारी संघटना बघा कुठल्या कुठल्या क्रांतिकारी संघटना भारतामध्ये इतर क्रांतिकारी संघटना दिसते संस्थापक दिसत आणि पुणे पुढे ठिकाण दिसतंय बघा याच्यामध्ये पहिलं आहे व्यायाम मंडळ जे चाफेकर मंधुने स्थापन केलं होतं ठिकाण आहे पुणे अठराशे ला मित्र मित्रमेळा अभिनव भारत सावरकर बंधू नाशिक एकोणीसशे ते एकोणीसशे चार आता एकोणीसशे चारला काय आहे सांगा बरं एकोणीसशे ला त्याचं रूपांतर झालंय कशामध्ये अभिनव भारत मध्ये क्लिअर आहे म्हणून ते एकोणीसशे ते एकोणीसशे चार असं लिहिलेलं आहे बघा एकोणीशेला मित्रमेळा आणि पुढे एकोणीसशे चारला अभिनव भारत अनुशीलन समिती पी मित्रा कलकत्ता एकोणीशे दोन ला याचे म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे त्याच्यामध्ये सोशलिस्ट हा शब्द ऍड केला बघा सुरुवातीला हे काय होतं एच आर ए होतं म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन होतं ज्याचे संस्थापक आहेत सचिंद्रनाथ सन्याल कानपूरला एकोणीशे चोवीसला स्थापन केलं होतं बघा आता लक्षात घ्यायचं हे जे काही एच आर ए आणि एच एस आर ए आहेत ना याचे संस्थापक वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या पुस्तकांच्यामध्ये आहेत पण ओरिजिनल जे आहेत बघा बऱ्यापैकी घोळ असा आहे याच्यामध्ये की नेमकं संस्थापक कोण आहे हे कुठल्याच पुस्तकामध्ये क्लिअर नाही आहे क्लिअर आहे वेगवेगळ्या पुस्तकांच्यामध्ये वेगवेगळे आहेत आणि हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत भगतसिंग चंद्रशेखर आझाद सचिंद्रनाथ सन्याल हे जे आहेत ना हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत हा बघा त्याच्यामुळे वेगवेगळे रेफरन्स तुम्हाला आढळतील पण हे जे आहे हे बरोबर आहे सुरुवातीला हे एच आर ए होतं एकोणीसशे चोवीसला पण याच्यामध्ये ज्यावेळेस सोशलिस्ट म्हणजे समाजवाद हा शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला त्यावेळेस बघा एकोणीसशे अठ्ठावीसला कोण कोण होतं त्याच्यामध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याच्यामध्ये कोण कोण होतं याच्यामध्ये होतं चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग होते नवी दिल्लीला बघा एचआरए कुठं स्थापन केलंय कानपूरला आणि एच एस आर ए नवी दिल्लीला हा हा स्वदेश बांधव समिती अश्विन कुमार दत्त एकोणीसशे ला यांनी स्थापन केले बघा हा आता पुढे बघायचं आपल्याला रामोशींचा उठाव आलो आपण पुन्हा हा क्रांतिकारक महाराष्ट्रातले क्रांतिकारक बघायचे आता हे जे काही क्रांतिकारक आहेत ना यांचा दोन ठिकाणी समावेश होतो बघा एक अठरा उठाव मध्ये आणि महाराष्ट्रातले क्रांतिकारक अशा दोन्ही ठिकाणी यांचा समावेश होतो यस बघा बघ हे अकरावीचं जे पुस्तक आहे ना अकरावीचं तेवढंच करा बाकी काही करू नका अकरावीचं पुस्तक आणि तात्याचा ठोकळा सोबत ठेवा लक्षात बघा एक सांगायचं राहिलं तुम्हाला हो ह्याच्यासाठी जे काही रेफरन्सेस आहेत ना रेफरन्सेस जे नवीन आहेत त्यांच्यासाठी बघा पाचवीचं तुम्ही वाचा आठवीची दोन्ही पुस्तकं वाचा त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड बोलतोय मी स्टेट बोर्ड बद्दल बोलतोय इथं लिहितोच मी हा हे जे काही स्टेट बोर्ड आहे हे स्टेट बद्दल लिहितोय पाचवीचं आठवीचं न्यू आणि पाचवी आठवीचं ओल्ड म्हणजे आठवीची दोन पुस्तकं पाहिजेत तुमच्याकडे न्यू आणि ओल्ड आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे अकरावीचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यावरती यशवंतराव चव्हाणजी यांचा एक फोटो आहे बघा ते पुस्तक तुम्ही वाचायचंय क्लिअर आता अकरावीचं पुस्तक वाचत असताना पहिली दोन प्रकरण सोडायचे त्याच्यामध्ये भारतात महाराष्ट्राचा प्राचीन आणि मध्ययुगीन सोडायचं आहे आणि तिथून पुढे ते तुम्ही वाचायला चालू करायचंय बघा क्लिअर आणि सोबत फक्त तात्यांचा ठोकळा ठेवा काय करा तात्यांचा ठोकळा ठेवा हे पहिल्यांदा बेसिक करून घ्या आणि याच्यातून जे तुमचं शिल्लक राहील ना याच्यातून जे शिल्लक राहील या सगळ्यांचा अभ्यास करा एक दोन एक दोन तीन चार आणि पाच ह्या पाच पुस्तकांचा अभ्यास करा हे एकदम छोटे छोटे आहे एकदम छोटं छोटं आहे एका दिवसात तुम्ही तीन पुस्तकं संपवशिला क्लिअर आणि मग पुन्हा काय करा तात्यांच्या टोकळ्याकडे जा आणि पुन्हा तुम्ही क्यू बघा क्यू बघून जे क्यू मधून जे राहिलंय ना मग नंतर तुम्ही एखादं चांगला रेफरन्स घ्या एखादं चांगलं रेफरन्स बुक घ्या आणि मग मा त्याच्यामध्ये त्याचं काय करा रिव्हिजन करा बस बाकी वेगळं काहीच नाहीये हा हा नवीन असतानासाठी जे काही जुने आहेत त्यांना तात्यांचा टोकळा अकरावी तात्यांच्या टोकळ्यातून जसे तसे प्रश्न आहेत तात्यांच्या टोकळ्यामध्ये पहिला पण दम होता आणि आज पण दम आहे हा त्या पुस्तकाला कमी समजू नका गुन्हे राज्यसेवा करणारा असेल तरी ते पुस्तक लागेल मेनसाठी पूर्वसाठी कंबाईन साठी आजही या पुस्तकामध्ये दम आहे भरपूर तात्यांच्या ढोकळ्यामध्ये हा यस चला पुढे बघूया आता आपण रामोशी उठाव रामोशी स्वतःला रामवंशी समजत म्हणजे रामाचा वंशज समजत काय ते स्वतःला रामाचा वंशज समजत होते बघा निजामच्या प्रदेशातील असणारा शोरापूरच्या राजाला ते आपला प्रमुख मानत मग मा कुणाला आपला प्रमुख मानत शोरापूरच्या राजाला मग शोरापूरचा राजा हा कुठं होता निजामाच्या प्रदेशात होता बघा इथं शब्दांची अक्षरांची ओळख नसताना देखील लढला असा हा एक लढवैया ज्यांचं नाव होतं नरवीर क्रांतीवीर उमाजी नाईक नरवीर क्रांतीवीर उमाजी नाईक हा लक्षात घ्यायचं मग ते काय करायचं स्वतःला रामवंशी समजायचे आणि मग स्वतःच्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत होते बघा यांची कार्य काय होती शेती पशुपालन किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यांवरती पहारी करी, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं बघा म्हणजे एकूण आदिवासींच्या पैकीच असणारी ही एक कम्युनिटी आहे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची मग सर आता जर का शेती पशुपालन किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यांच्यावरती पहारी करी असं आयोगानं न विचारता तर आयोगानं असा शब्द दिला की प्राथमिक उद्योगामध्ये किंवा प्राथमिक व्यवसायामध्ये हे गुंतलेले असत तर वाक्यबरोबर इलेखं चुकीचे हो ऑब्वियसली बरोबर येणार आहे कारण शेती पशुपालन हे ज्या काही गोष्टी आहेत शेती पशुपालन मासेमारी जंगल वने हे सगळं कशामध्ये येतं हे सगळं येतं प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं मग प्राथमिक व्यवसाय करायचे असं जर का आलं तर मग वाक्य बरोबर आहे ते वाक्य बरोबर आहे बघा हा आता इथं इंग्रजी राजवटीमध्ये त्यांना कामावरून कमी करलं इनामही जप्त केलं मी तुम्हाला काल चार्ट काढलं होतं ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन होण्यापूर्वी आणि ब्रिटिशांचं आगमन झाल्यानंतर नेमका दोन्ही बाजूला काय परिणाम झालाय आफ्टर आणि बिफोर हे आपण काल या ठिकाणी बघितलं होतं बघा सेम इथं तसं आहे हा पुन्हा त्याच्यावरती चर्चा करायला नको ते थोडंसं तुम्ही बघून घ्यायचं आहे पुढे बघा आपला बघा राजे उमाजी नाईक कशा आहेत हां भरदार छाती पिळदार मिशा हा झोपकेबाज दाढी रखते रक डोळे हा डोळ्यातून आग निघते काय आहे ना कधी कधी इतिहासामध्ये असं वाटतं बघा थोडस इतिहासामध्ये कधी कधी असं वाटतं ना की हे जे काही महापुरुष बघितले ना की अंगामध्ये एक वेगळं संचार म्हणजे असं एक वेगळं रक्त तयार होतं अंगामध्ये आणि एक वेगळा जुनून रक्तामध्ये दोडतो आणि मग तोच जुनून आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी दोन्हीही बाजूला आपल्याला तो काय करतो उपयोगी येतो म्हणजे बघा ना जर का आपण त्या काळामध्ये असं जर काय केलं असतं त्याच्यामुळं पहिल्यांदा शरीर सांभाळा आपल्याकडे बघितलं की समोरचा शांत झाला पाहिजे नजरेत तुमच्या धाक पाहिजे धाक आग पाहिजे नजरे नजरेमध्ये हा काही गोष्टी नजरेने नव्हते तुम्ही प्रशासनामध्ये जाणार आहे काही गोष्टी तुम्हाला या नजरेनं कळायला पाहिजेत बघा हा हा आता इथं जन्म बघा यांचा कधी झालाय जन्म आहे सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव भिवरी तालुका पुरंदर मृत्यू तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला खडकमाळ आळी पुणे यांनी काय केलंय रामोशी समाजाच्या बंडाचं नेतृत्व केलं बघा रामोशी समाजाच्या बंडास यांनी काय केलंय नेतृत्व केलंय बघा हा <coughs> आता इथं बघा इंग्रजांना सलग चौदा वर्ष पळो करून सोडणारं व सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न पाहणारे हे ते आहेत नरवीर क्रांतीवीर उमाजी नाईक हा येस महाराष्ट्रातील नेत्राच्या छात्रीचे वीर आद्य क्रांतिकारक नरवीर ठरले आता आद्य क्रांतिकारक हे वासुदेव बळवंत फडकेंना म्हणायचं का उमाजी नाईकांना म्हणायचं बघा आता विषय असा आहे की आद्य क्रांतीवीर हे आपण जे वासुदेव बळवंत फडकेंना म्हणतो याचं कारण असं आहे की त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांनी उठावाची सुरुवात केली या महाराष्ट्रामध्ये या पवित्र भूमीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिल्यांदा यांनी अत्याधुनिक शस्त्रांनी उठाव केला म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक का असं म्हणतात त्यांच्या अगोदर कित्येक वर्ष तर नरवीर उमाजी नायकांनी के उठाव केलाय त्यांनीही शस्त्र चालवलेले आहेत ब्रिटिशांच्या विरोधामध्ये क्लिअर आहे कदि का हा हे समजून घ्यायचं पहिल्यांदा की आद्य क्रांतीवीर त्यांना का म्हणतात आणि यांना का म्हणत नाहीत हां पदे बघा यांचं काय होतं पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये हे कुठं आहेत पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये असणारा पुरंदर किल्ला आहे जर कोणी पुण्यामध्ये अभ्यास करत असाल तर कधी कधी या आसपास असणारे जेवढे काही किल्ले बरेच किल्ले आहेत या पुण्यामध्ये ते जाऊन येत चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने किंवा त्यांच्या सहवासाने हा जो काय सह्याद्रीचा पट्टा आहे हा पावन झालेला आहे एक वेगळी एनर्जी मिळते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी हे माझं तर म्हणणं आहे पंधरा दिवसातून जायला पाहिजे म्हणजे पाहिजे हा आता बघा इथं ब्रिटिशांनी रामोशवतन रद्द केल्याच्या रागातून उमाजींच्या सहकाऱ्यांनी साथीने दरोडे घालायला सुरुवात केली काल सांगितलं मी तुम्हाला ब्रिटिशांचं भारतामध्ये येण्यापूर्वी भारताची व्यवस्था कशी होती इव्हन महाराष्ट्राची व्यवस्था कशी होती आणि युरोपियनांचं आगमन झाल्यानंतर पुढं काय झालं हे आपण बघितलेलं बघा हा यस आता इथं ब्रिटिशांनी रामोषवतनं रद्द केली ना बघा ह्यांचं काम काय होतं ह्यांचं काम होतं या ठिकाणी हा कुठे गेलं ते इथं बघा वाड्यांच्यावरती पहारे वगैरे करायचे का मग काय झालं आता हे किल्ल्यांचा बंदोबस्त निघून गेले ना ती फौज आली मग देशी संस्थान घराला घालवलं ठीक आहे जे काही फौज होती ही फौज ही घरी घालवली त्याच्यानंतर किल्ल्यांचा बंदोबस्त वाड्यांच्यावरती पहारी करी हे सगळे ब्रिटिशांचे मांडलिक झाले मग मा ब्रिटिशांचं मांडलिक जर का एखादा झालं असेल तर त्याला तुम्ही कसं काय सैनिक म्हणून ठेवू शकता मग घरी घालवलं फक्त घरी नाही घालवलं तर त्या संस्थानिकांनी त्या हे जमीनदार किंवा जे आहेत ज्यांच्या बंदोबस्तामध्ये हे लोक आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी यांनी त्यांना काय दिलंय काही जमीन दिली कसायला ती जमीन पण काढून घेतली मग जगायचं कसं करा बंड त्याच्या दुसरा पर्याय नाही ना आपल्याकडे हा बघूया मग पुढं यांचं कार्य कुठं आहे हे पुरंदरच्या किल्ल्यामध्ये बघा कुठं आहेत हे पुरंदरच्या किल्ल्यामध्ये आहेत कुठल्या किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये यस म्हणजे हे पुणे जिल्ह्यामध्ये पुढं उमाजी नाईक यांच्या आधी संतू नाईक यांनी रामोशी समाजाचे नेतृत्व केलंय म्हणजे पहिल्यांदा संतू नाईक यांनी याचं नेतृत्व केलं नंतर मात्र उमाजी नाईक यांनी याचं नेतृत्व केलंय क्लिअर रामोशी समाजाचं पहिलं नेतृत्व कोणी केलं तर संतू नाईकनी नंतर उमाजी नाईकनी अठराशे भोर भोरजवळील विंग गावामध्ये पहिला दरोडा टाकला बघा ब्रिटिशांनी आणि त्यावेळेस उमाजींना पकडलेला आहे म्हणजे उमाजींनी पहिला दरोडा कुठं टाकला तर विंग गावामध्ये टाकला बघा विंग गावामध्ये भोर तालुक्यामध्ये आहे वेल्हे भोर जर का तुम्ही तिकडे त्या भागातलं कुणी असेल तर त्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती असेल बघा कधी टाकला तो अठराशे अठराला टाकलाय बघा पुढं तुरुंगातच त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि अठराशे चोवीसच्या दरम्यान संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी व अमृता नाईक या बंधूंनी भांबोर्ड्याचा खजिना लुटला बघा कुठला लुटला लुटलाड्याचा खजिना लुटला त्याच्यानंतर संतु नाईक यांच्या निधनानंतर उमाजी नाईक हे रामोशांचे नेते बनले लक्षात घ्यायचं पहिले नेते कोण होते मग संतू नाईक मग संतु नाईकांच्या नाएक। निधनानंतर रामोशांचे नेते कोण बनले कोण बनले उमाजी नाईक कोण बनले उमाजी नाईक लक्षात घ्यायचं पुढं पकडण्यासाठी तीन जाहीरनामे ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी तीन जाहीरनामे काढले आता लक्षात घ्यायचं ज्यावेळेस लोकांना कुठल्या तरी गोष्टीची आस दाखवली जाते, जाते? जाते ना आस काय म्हणतो मी आस दाखवली जाते किंवा आशेच गाजर दाखवलं जातं ना त्यावेळेस लोक विकली जातात हे आज नाहीये याला इतिहास आहे याला काय आहे इतिहास आहे लक्षात घ्या मग इथं पकडण्यासाठी तीन जाहीरनामे काढले आयोगाने किती वेळा प्रश्न विचारलाय पी पूर्व पी मुख्य पी पूर्व पी मुख्य द दा, नुसता जो डाकला, ला। ला ला? का दोन टाकला पीएसआय हा बघा काय पहिला जाहीरनामा अठराशे सव्वीसला बघा आता त्यांनी काय केलं अठराशे सव्वीस मध्ये ब्रिटिशांनी पहिला जाहीरनामा काढला मग पहिल्या जाहीरनाम्यामध्ये बघा काय केलं त्यांनी उमाजी आणि त्याच्या साथीदार पांडूजी म्हणजे दोघांना पकडायचं आहे उमाजी आणि साथीदार उमाजी आणि पांडूजी अंडरलाईन करायचे दोन शब्दांना उमाजी आणि पांडूजी यांना पकडून देणाऱ्याला शंभर रुपयाचं बक्षीस त्यावेळी शंभर रुपये म्हणजे खूप झाले शंभर रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आणि उमाजींना पकडण्यासाठी घोडदळ तयार केलं बघा घोडदळ आणि चौक्या बसवल्या मग आयोगानं प्रश्न विचारला होता बघा उमाजींना पकडण्यासाठी कोणकोणते प्रयत्न ब्रिटिशांनी केले कोणकोणते प्रयत्न ब्रिटिशांनी केले असा प्रश्न विचारला होता बघा दुसऱ्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिशांनी दरोडेखोरांना साथ देणाऱ्यांना मृत्यूदंड देण्यात आला बघा ब्रिटिशांनी किंवा ब्रिटिशांनी दरोडेखोरांना साथ देणारे जी लोक आहेत यांना मृत्यूदंड देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर पुन्हा बघा याच्यामध्ये तिसरा जाहीरनामा याच्यामध्ये उमाजींना पकडून देणाऱ्याला बाराशे रुपयाचं बक्षीस पहिल्यांदा शंभर रुपये उमाजी आणि पांडूजी दोघांना शंभर रुपये क्लिअर पकडून देणार यांना आता किती केला त्याचा बाराशे रुपये गेलो लोक काय ऐकणार शंभर रुपयाला कोण ऐकते वे मग किती केली बाराशे रुपये केली मात्र जनतेची साथ मिळाल्यानं उमाजींना सरकारची प्रत्येक हालचाल कळत होती आता लक्षात घ्यायचं इथं असं आहे तरी उमाजी नाईक हे ब्रिटिशांच्या नजरेमध्ये दरोडेखोर असतील तरी ते तुमच्या माझ्या जनमानसामध्ये दरोडेखोर नव्हते ते क्रांतिकारक होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेला किंवा या रयतेला त्रास न देताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की रैतेच्या भाजीच्या देटालाही हात न लावणे आया बहिणींची इज्जत सुरक्षित ठेवणे मग त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लढणारे ते उमाजी नाईक आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल टाकून हे या क्रांतीचा सुरुवात करणारे किंवा क्रांतीचा ओनामा करणारे हे दोघे विषय लक्षात प्रारंभ करणारे हा हे तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळे जनता यांना साथ देत होती मग आपण काल बघितलं होतं बघा काल मग ज्यावेळेस सैनिकांनी उठाव केला त्यावेळेस त्या सैनिकांना सामान्य जनतेनं का बरं साथ दिली हो नव्हती कारण त्या सामान्य जनतेवरती त्या ब्रिटिशांच्या सैन्य हिंदी सैनिकांनी त्यांच्यावर अन्याय केला ना अत्याचार केला ना हा बघा आता इथं आहे बघा जनतेची साथ मिळाल्याने उमाजींना सरकारची प्रत्येक हालचाल कळत होती मग खाल्लेल्या मिठाला जागणारी लोक त्यावेळेस होती बाळांधून हे महत्वाचं आहे इथं काय आहे बघा आता पुढं हा कलेक्टर एच टी रॉबर्टसन हा पुण्याचा कलेक्टर होता आता लक्षात घ्यायचं याच्याकडे त्यावेळेस अडिशनल चार्ज होता पुणे आणि मुंबईचा दोन्हीचा याच्याकडे चार्ज होता मग कलेक्टर एच टी रॉबर्टसन यांच्याकडे अठरा सत्तावीस मध्ये मागण्या करण्यात आल्या पण लक्षात घ्या वास्तविकता अशी आहे जर का मुंबईचा कलेक्टर असं याचं नाव आलं तर ते थोडंसं चुकीच येईल कारण त्याच्याकडे तो अडिशनल चार्ज होता मग हा पुण्याचा कलेक्टर आहे कोण आहे हा पुण्याचा कलेक्टर आहे बॉम्बेचा कलेक्टर मुंबईचा कलेक्टर नाहीये मुंबईचा ऍडिशनल चार्ज याच्याकडे होता त्यावेळेस हे तुम्ही समजून घ्यायचंय रामोशांची परंपरागत वतने परत करावीत बघा मागण्या काय केल्या रामोशांच्या परंपरागत मागण्या वतनं ज्या आहेत ह्या परत कराव्यात उमाजी नायकांनी मागण्या के केल्यात पुरंदर आणि अन्य ठिकाणच्या रामोशी वतनांना इंग्रजांनी हात लावू नये अजिबात हात लावायचा नाही बोलतो आपण बघा अजिबात हात लावायचा नाही कळतंय काय म्हणतोय मी जी काही ब्रिटिशांनी रामोशांची वतनं घेतलेले आहेत त्या कोणत्याही रामोशाच्या वतनाला अजिबात हात लावायचा नाही हा बघा अमृता रामोशी आणि विनोबा यांना सोडण्यात यावं या दोघांनाही अटक केली होती मग या दोघांनाही सोडावं प्रस्ताव नाकारताच रॉबर्टसन यांनी अठराशे सत्तावीस मध्ये हा एच टी रॉबर्टसन यांनी अठराशे सत्तावीस मध्ये काय काढलं बघा उमाजी भुबाजी पांडूजी येसाजी यांना पकडून देणाऱ्याला प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस दिलं जाईल प्रत्येकी पाच हजार म्हणजे यांच्यावर पाच हजार पाच हजार पाच हजार पाच हजार पा चोक वीस हजार रुपये दिले जातील दिल, जो कोणी पकडून दिल तो प्रत्येकी पाच हजार रुपये उमाजी पाच हजार भुभाजी पाच हजार पांडूजी पाच हजार येसाजी पाच हजार सुरुवातीला जो शंभर रुपयाचा जाहीरनामा करावा ना शंभर रुपयाचा त्याच्यामध्ये उमाजी आणि पांडुजी या दोघांसाठी होतो बघा आता याच्यामध्ये पुन्हा दोन नाव ऍड झाली ती म्हणजे भुबाजी आणि यसाजी यांना पकड अहो एवढा त्रासच दिला होता जर लक्षात घ्यायचं यांना पकडण्यासाठी किंवा हे वॉन्टेड म्हणून घोषित करण्यासाठी जर का सरकारला बक्षीस ठेवावं लागत असेल तर विचार करा किती मोठा धुमाकूळ घाटलेला असेल त्यांनी हा हा पंचवीस डिसेंबर अठराशे सत्तावीसला उमाजीने जाहीरनामा काढला होता उमाजीनं जाहीरनामा काढला त्यानं काय सांगितलं ठाणे रत्नागिरीमधील पाटील मामलेदारांना महसूल सरकार जमा न करता उमाजींना द्यावा उमाजींची जी माणसं येतील त्या माणसांना त्यांनी काय करावं महसूल द्यावा जर महसूल दिला नाही तर मग होणाऱ्या परिणामाला पाटलांनी मामलेदारांनी स्वतः जबाबदार रहावं जाहीरनामाच काढला बघा लक्षात यायचं हे कुठल्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते पुरंदरला पण इथं काय दिसतो मला ठाणे आणि रत्नागिरी मग सर त्यांचं कार्यक्षेत्र पुण्याव्यतिरिक्त कोकण होतं का ऑबवियसली म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र कुठं कुठं आहे कोकण कोकणामध्ये कोण रत्ना आणि ठाणे रत्ना म्हणजे रत्नागिरी ठाणे आणि मग इथं कुठं पुणे सातारा सासवड भिगवण असो काही भाग आहे या भागामध्ये केलाय बघा ते काय आहे या भागामध्ये केलं नेतृत्व कुठं केलंय मग कोकणामध्ये गेलंय का हो कोकणामध्ये गेले ना कोकण वेळा पुणे वेगळा ना म्हणजे कोकणामध्ये पण जर समजा उमाजी नायकांचं तुम्हाला कार्यक्षेत्र विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे उमा माणसं येतील तेव्हा पैसा तयार ठेवा अन्यथा होणाऱ्या परिणामाला तुम्ही संबंधित लोक अधिकार जबाबदार राहतील सरळ जाहीरनामा काढला क्लिअर हा बोरिंग वगैरे होत नाही ना तुम्ही येस आता <laughs> काय केलं की ब्रिटिशांना किंवा एखाद्या समोरच्या शत्रूला आपल्याला जर का हरवता येत नसेल ना का तो 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 तर काय करायचं त्याचा विकनेस पॉईंट बघायचा आणि तिचा विकनेस पॉइंट प्रत्येकाचा असतो तो म्हणजे फॅमिली क्रांतिकारकांना फॅमिली नव्हत्या बरं का लक्षात घ्यायचं हा तुमच्या माझ्या वयाचे सशस्त्र क्रांतिकारक जे फासावरती गेले जन्मठेप झाली हा भगतसिंग तर लांबच होते भगतसिंगांचं उदाहरण तुमच्या समोर असेलच बघा हम्म येस समजून घ्या बा उमाजीच्या बायको आणि मुलांना कैद केल्यानंतर उमाजी शरण आले त्यानुसार इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे माफ केले आणि मग त्यांनी इंग्रजांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली आता इंग्रजांची नोकरी स्वीकारली बरोबर आहे का स्वीकारली नोकरी कारण गत्यंतर नव्हतं क्लिअर आहे बघा शेवटी माणूस काय आहे क्रांतिकारक असेल आणि कुणी असेल शेवटी माणूस माणूस आहे त्यालाही भावना आहे मग त्याचा जीव नसणार आहे का त्याच्यामध्ये मग का त्यांनी शरण येऊ नये त्यावेळची परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे त्यावेळची परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे पण इथं उमाजी नाईक शरण तर आल्यात इकडे तुम्ही वासुदेव बळवंत फडक्यांच्या मध्ये बघाल ज्यावेळेस त्यांच्या आईचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या चितेला मुखाग्नी देण्यासाठी देखील त्यांच्या नशिबामध्ये नाहीये म्हणजे त्यांना सुट्टी दिली नाही त्यांनी चला इंग्रजी नोकरी स्वीकारली बघा काय स्वीकारली कुठं नोकरी स्वीकारली पुणे आणि सातारा भागामध्ये शांतता टिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यांनी या भागात शांतता टिकवली बरं बाल, का बरं लोक त्यांचं ऐकणार नाही सांगा बरं अहो ज्यांनी ब्रिटिशांना सलग चौदा वर्ष पळोग सळोग पळो करून सोडलं त्यांना हे लोक ऐकणार नाही का अहो लोक यांना आदर्श मानायचे त्यांना रोल मॉडेल मानायचे म्हणजे लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल भीती होती ती भीती आदरदायक भीती होती कसली भीती होती आदरदायक भीती होती लक्षात घ्यायचं आदरायुक्त भीती होती मग मा मला सांगा जर सांगितलं की शांत बसा तर लोक बसणार नाहीत का कुणी ही चोरी डकेती करायची नाही आहे ब्रिटिशांना कोणी त्रास द्यायचा नाहीये असं जर का यांनी सांगितलं उमाजी नायकांनी पुणे आणि सातारा भागामध्ये तर कोण ऐकणार नाही सांगा बरं यांचं सगळे लोक ऐकणारे आहेत हा हा परंतु भोर संस्थानातील तेरा गावांच्या महसूलावरून उमाजींचा संघर्ष वाढत गेला मुद्दा लक्षात घ्यायचा पैसा इथं बर आता हा जो काही भोर संस्थानातील तेरा गावांचा जो काही महसूल आहे हा का पैसा घरात ठेवत नव्हते माझी नाईक लक्षात घ्यायचं इथं जो प्रत्येक क्रांतिकारक आहे तो प्रत्येक क्रांतिकारकाचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना किंवा वाचत असताना तिथे पुस्तकं वाचून जर कंटाळीत असेल तर या क्रांतिकारकांची पुस्तकं वाचा हिटलर मुसोलिनी या लोकांची पुस्तकं वाचा उमाजी नाईक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची पुस्तकं वाचा तुम्ही खूप लवकर वरेशिला तुम्हाला डिप्रेशनचं तुम्हाला जवळपास वारही लागणार नाही त्यातच बघा मग काय आहे कुठल्या संस्थानातील तेरा संस्थानातील मग हे काय करायचं हा जो काही महसूल आहे हा महसूल त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या त्या भागामध्ये असणारी जे काही गोरगरीब जनता आहे अहो गोरगरीब जनतेला हे साथ देत होते त्यांना त्यांची मदत करत होते म्हणून तर जनतेचं सहकार्य असल्यामुळे कित्येक वर्ष ब्रिटिशांनी विविध उपाययोजना करून देखील ब्रिटिशांच्या हातावरती तुरी देण्यात उमाजी नाईक आणि त्यांचे साथीदार हे सफल झालेले आहेत यशस्वी झालेले आहेत पण शेवटी आपल्याच गद्दारांनी गद्दारी केली जनतेने गद्दारी केली नाही जवळचेच लोक खूप घातकी असतात त्यामुळे थोडंसं सांभाळून बचकेर येणा त्यातच खटाव नातेपुते या भागात उमाजीने माणसा जमवल्याची खबर इंग्रजांना लागली म्हणून त्याला पुन्हा पकडण्यात आलं बघा लक्षात घ्यायचं उमाजी नायकांसंदर्भात गोष्टी लक्षात घ्यायच्या पुरंदर किल्ला कार्यक्षेत्र पुणे सातारा सासवड भिगवण क्लिअर हा भाग आहे त्याच्यानंतर नोकरी करायला लावली कुठं पुणे आणि सातारा भागामध्ये याच्या व्यतिरिक्त ठाणे रत्नागिरी हा कोकणामधला भाग जो आहे हा भाग यांच्या धाकाने प्रभावित होता क्लिअर आहे ह्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत ना ह्या प्रमुख गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या बघा आता इथं लक्षात घ्यायचं यांना पकडण्यात आलं पुन्हा मग आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारतो बघा इथं प्रश्न विचारतो कोणत्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये कुठल्या संस्थानातील गावांच्या महसुलावरून भोर हा त्यातच खटाव नाते ठिकाणी बघा आयोग असा प्रश्न विचारतो सव्वीस जानेवारी अठराशे एकतीस ला पुण्याचा कलेक्टर जॉर्ज जिबन यांनी पुन्हा जाहीरनामा काढला पहिल्यांदा रॉबर्टसन न काढला पुन्हा तो जॉर्ज जिबन जाहीरनामा काढला बघा काय होता तो जाहीरनामा येस उमाजी भुबाजी येसाजी कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्या प्रत्येकी रोख पाच हजार आणि दोनशे बिघा जमीन दिली जाईल पहिलं पाच हजार बक्षीस होतच फिक्स अमाऊंट होतीच पण दोन पन... आता दोनशे बिघा जमीन वाढवली जमीन म्हणजे तुम्ही जेवढं जास्त त्यांना काही अमाऊंट दाखवाल किंवा त्यांना तुम्ही जेवढी हाव दाखवाल तेवढी लोक येतील असं यांना वाटत होतं पण नाही असं नाहीये आता हळूहळू किंमत अशी वाढली ना तसं मग लोकांच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं हा बघूया कसं तोंडाला पाणी सुटलं ते आता इथं लक्षात ठेवायचं बघा इथं नाव दिसत बघा तुम्हाला उमाजी भुभाजी यसाजी कृष्णाजी कसं आहे नावात दम आहे की नाही हा पिंट्या बबली रिंकी फिंकी असली काही भानगड नाही इथं अं उमाजी भुबाजी यसाजी कृष्णाजी जी, जी, यसा जी, जी, जी नावादम आहे हा बघा माहित सरकारला उमाजीबाबत बातमी देणारे अडीच हजार रुपये बक्षीस आणि शंभर बिघा जमीन लक्षात घ्यायचं मी काय सांगतोय शब्द लक्षात घ्यायचे शब्द अंडरलाईन कशाला करायचे पकडून जे देणारे आहेत पकडून देणाऱ्याला पाच हजार आणि दोनशे बिघा पकडून देणारे कुठेतरी लिहून ठेवायचं पकडून देणे पकडून देण्याला किती आहे पाच हजार रुपये आणि दोनशे बिघा जमीन पकडून देणार सरकारला उमाजीबाबत बातमी देणाऱ्याला बातमी देणाऱ्याला अडीच हजार बक्षीस आणि शंभर बिगा जमीन त्याच्या निम्म बातमी पुरवली काय आहे बातमी पुरवली बघा हा बोलतोय का बघा मी काय म्हणतोय शब्द काय महत्वाचे आहेत आयोग इथं तुम्हाला फसवतं मग तुम्हाला काय वाटतं की ते आपण वर्षानुवर्ष वाचत असतो प्रत्येक परीक्षेला आपण ते वाचत असतो आणि आपण परीक्षा देत असतो आणि मग ते एक्झाम हॉलमध्ये गोंधळ काय होतो सगळंच वाचल्यासारखं वाटतंय वाटतंय हा दिसतंय तसं नसतंय समजायचं मग इथं बातमी देणाऱ्याला अडीच हजार आणि शंभर बेगा जमीन आणि इथं पकडून देणाऱ्याला पाच हजार आणि दोनशे बेगा जमीन बघा प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याने बातमी पुरवल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ याचा अर्थ असा की मी उमाजी नायकांसोबत काम करतोय जो व्यक्ती उमाजी नायकांसोबत प्रत्यक्षात काम करतोय त्यांना जर बातमी दिली तर माझे सगळे गुन्हे माफ पकडून जर द्यायचा या चौघांना पकडून द्यायचा आहे पाच हजार रुपये दोनशे बेगा जमीन हॅलो फक्त मेसेज द्यायचा आहे फक्त बातमी द्यायची त्याच्यामध्ये अडीच हजार रुपये दोनशे बेगा जमीन आणि जो प्रत्यक्षात उमाजी नायकांसोबत आहे मांडीला मांडी लावून बसतोय सावली सोबत त्यांच्या सोबत फिरतोय जर जवळच्या माणसानं जर का बातमी दिली तर जो बातमी देणार आहे त्याचे सर्व गुन्हे माफ अरे असे सर्व गुन्हे माफ होण्यापेक्षा फासावर जाणं परवडलं ना पण गद्दारी रक्तात नसली पाहिजे क्लिअर हा असं वाटतंय का डोळ्यासमोर इतिहास उभा राहतोय हा हा पाठल पाहिजे आठ ऑगस्ट अठराशे एकतीसला ला जाहीरनामा पुन्हा एक जाहीरनामा काढला बघा किंमत कमी आहे लोक वळणार नाहीयेत मग वाढवली किंमत पकडून देणारला दहा हजार रुपये आणि शंभर बिघा जमीन चारशे बिगा जमीन काढली बघा काय आहे पै आता पुन्हा जाहीरनामा काढला दहा हजार रुपये चारशे बिघा जमीन सुरुवातीला किती होतं इथं सुरुवातीला इथं पाच हजार होतं आणि दोनशे बिघा जमीन होती बरोबर सुरुवातीला आता पुन्हा बातमी पुरवण्याला पाच हजार रुपये केलं बघा सुरुवातीला किती होतं बातमी पुरवण्याला अडीच हजार रुपये होत आणि शंभर रुपये शंभर बिघा जमीन होती होती का अरे होती का हा समजून घ्यायचं हे समजून घ्यायचं इथं हे पुण्याच्या कलेक्टरने जाहीरनामे काढले कुणी का काढल्यात जीवनं जाहीरनामे काढले जीवननं लक्षात ठेवा हे जाहीरनामे कोणी काढले हे महत्वाचं आहे त्यांनी जाहीर जाहीरनामे काढलेत बघा सव्वीस जानेवारी आपल्या शिक्षणाला पुण्याचा कलेक्टर जॉर्ज जीवनाने यांनी जाहीरनामा काढला त्यांनी वारंवार जाहीरनामे काढलेत बघायचं फेकून तुकडे हा कोण लाल टाकत आलं तर आलं क्लिअर हा बघा मग आता इथं काय आहे इंग्रजांनी जाहीर केली रक्कम व जमीन इतकी मोठी होती की कोणीही आमिषाला बळी पडेल बघा हा आता इथं बाबू भैया इथं त्यांचा गेम झाला बघा पकडून देणार लक्ष दहा हजार आणि चारशे बीगा जमीन दहा हजार रुपये आणि चारशे बीगा जमीन जोप झाला हो का कधी आयुष्यामध्ये बघितले होते का दहा हजार रुपये त्यांनी नाही ना मग यांनी काय केलं हा लक्षात यायचं यांनी काय केलं शंभर ते शंभर रुपये ते शंभर के असं का हा बघा दहा हजारापर्यंत आले ते इंग्रजांनी जारी केली रक्कम दहा हजार चारशे बीगा जमीन बघा मग उमाजीचे जवळचे सहकारी काळू आणि नाना नावाप्रमाणे मनातही खोट होती नावाप्रमाणे मनही काळं होतं नावाप्रमाणे विचारही काळे होते मला कधी कधी इतिहासाचा अभ्यास करत असताना जी पुस्तकं माझ्या समोर असतात त्या लाईनी वाचत असताना मला कधी कधी असं वाटतं की यांच्या रक्ताने ज्यावेळेस यांच्या डोक्यामध्ये हे विचार आले त्यावेळेस यांचं रक्त जे शरीरामध्ये वाहत असतं ते का थांबलं नसेल का थांबलं नसेल हां असो काळू आणि नाना हे त्यांच्या विरोधामध्ये गेले थोडी मोठी रक्कम आहे ना दहा हजार आणि पुन्हा उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि मग उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यांनीही त्याला सहकार्य केलं म्हणजे उमाजी नायकांना पकडण्यासाठी तीन व्यक्ती महत्वाचे आहेत एक म्हणजे काळू जो प्रत्यक्षात काळा होता दुसरा म्हणजे नाना हा त्याच्यानंतर पुन्हा आहे जुना शत्रू बापूसिंग परदेशी तीन व्यक्ती जबाबदार आहेत त्यांनी सहकार्य केलं मुळशी जवळ उत्तोळ या ठिकाणी त्यांना कैद केलं आणि तीन फेब्रुवारी अठराशे चौतीस ला या धगधगत्या ज्वालेचा अंत झाला बघा ब्रिटिश नेतृत्व कोणी केलं यांना पकडण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकेंटोश असं व्हायला नाही पाहिजे होतं कमी वेळेमध्ये हे आपल्यातून दोन निघून गेले एक धगधगतीची जी काही ज्वाला आहे येस हा बघा हे असं आहे ब्रिटिश नेतृत्व कोणी केलं होतं धोका कोणी दिला कुणी कुठं जाहीरनामा काढला त्यांनी कुठं त्यांची दहशत होती हा हे सगळं महत्वाचं आहे आपल्याला चला आता बघायचं आपल्याला वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण बघायचं आपल्याला महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक चला मग यांचा जन्म आहे चार नोव्हेंबर अठराशे ला पनवेल रायगड कोकण कुठं कोकण मग उमाजी नाईक आता उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांचा कम्पेरेटिव्हली अभ्यास करायचा काय करायचा कम्पेरेटिव्हली अभ्यास करायचा बघा हा चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस पनवेल रायगड मृत्यू आहे सतरा फेब्रुवारी अठराशे ला एडन एम एन मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा एडन एम एन जे वासुदेव वासुदेवळवंत फडकेंना ठेवण्यात आलं होतं हा तेहरान या तुरुंगा तेहरान या बोटीने त्यांना तिकडे नेलं होतं बघा बघितलं होतं आपण काल हा बॉम्बे प्रांताचा म्हणजे बॉम्बे प्रांतामध्ये हा भाग यायचा एडन आणि एम एन पहिल्या नेक्शनला बघितलं होतं बघा आपण येस त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणलं जातं यांचं कार्य बघा कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी होती यांच्याकडे यांची जी काही फॅमिली आहे किंवा यांचं जे काही पूर्वज आहे त्या पूर्वजांच्याकडे कर्नाळा किल्ल्याची जबाबदारी होती मग आयोग कसं विचारलं माहिती आहे का उमाजी नायकांकडे पुरंदर होता बरोबर आहे आता उमाजी नायकांकडे स्वतःकडे होता पण इथं मात्र यांच्या फॅमिलीकडे आहे पण यांच्या स्वतःकडे आहे का नाहीये तरी देखील आयोग असा प्रश्न विचारतात आपल्याला उमाजी पुरंदरचा किल्ला पुणे क्लिअर आहे वासुदेव बळवंत फडके कर्नाळा किल्ला मग आता तुम्ही या ठिकाणी एक अभ्यास करणं गरजेचं आहे बघा कर्नाळा नरनाळा अर्नाळा लिहून ठेवायचं कुठंतरी कर्नाळा कुठं आहे कुठे आहे नरनाळा कुठं आहे लिहून ठेवायचं इथंच अशा प्रकारे आयोग तुम्हाला फसवतो बघा आणि आयोग अजून एक विचारतो बघा ते वेगवेगळ्या एकाच नावाचे वेगवेगळ्या भागांच्या मध्ये जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांच्या वरती पण आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो बघा विचारतो का हा मग बघा इथं कार्य कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी आहे बरोबर आहे कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी कुणाकडे होती ही होती वासुदेव बळवंत फडकेंकडे आणि उमाजी नायकांकडे पुरंदर यस मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर कधी झाला मराठा साम्राज्याचा अस्त अठराशे अठराला पेशवाई संपली हा दुसरा बाजीराव काय आहे दुसरा बाजीराव कसा होता दुसरा बाजीराव हे तुम्हाला माहित आहे हा मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर सुभेदारी गेली काही काळ जी आय पी रेल्वेमध्ये जी आय पी म्हणजे ग्रेट इंडियन पेन्युन्सुलर रेल्वे ग्रेट इंडियन पेन्युन्सुलर रेल्वे आता ग्रेट इंडियन पेन्युस्युलर रेल्वे स्थापन करण्यामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ जमशेदजी जिजीभाई यांचा खूप मोठा वाटा होता त्याच्यानंतर पुणे मुंबई या दरम्यान धावणारी जी काही डेक्कन क्वीन आहे ही डेक्कन क्वीन देखील चालू करण्यामध्ये किंवा पुणे मुंबई जे काही ट्रॅक आहे हे, हे ट्रॅक तयार करण्यामध्ये या दोघांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामुळं नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक असं देखील म्हणतात लक्षात यायचं मी भारतीय रेल्वेचे भारतीय जनक म्हणतोय शब्द महत्वाचा आहे वास्तविकता हे सगळं निर्माण केलं कोणी डल निर्माण केलं आहे केल बघितलंय आपण ते मराठा साम्राज्याचा जास्त झाला अठराशे अठराला त्याच्यानंतर काही काळ जी आय पी म्हणजे ग्रेट इंडियन पेंडून या रेल्वेमध्ये ते लिपिक होते लक्षात घ्यायचं नंतर ते लष्करात पण लेखा विभागामध्ये लिपिकच होते हा लक्षात घ्या मग आता इथं वासुदेव बळवंत फडके लक्षात घ्यायचं फडके वासुदेव बळवंत फडके फडके पहिल्यांदा कुठं होते फडके पहिल्यांदा होते रेल्वे कुठं रेल्वेमध्ये मग रेल्वेमध्ये ते काय होते कारकून होते काय होते कारकून होते कारकून म्हणजे त्याला आपण काय म्हणतो क्लर्क लिपिक असं आपण त्यांना म्हणतो बरोबर आहे मग नंतर रेल्वे जे आहे या रेल्वेतून त्यांनी नोकरी सोडली का बरं सोडली आईचं निधन झालं आईचं निधन झाल्यानंतर आईच्या चितेला मुखाग्नी देण्याचं भाग्य देखील यांच्या नशिबामध्ये नाहीये म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपल्याला काय आहे ब्रिटिशांच्या विरुद्ध शस्त्र उचलल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय हे हद्दपार होणार नाहीयेत यांना यांची जागा दाखवावी लागेल मग यांनी काय केलं उच्चल शस्त्र केली क्रांती हा बघा मग आता काय केलं पहिल्यांदा रेल्वेमध्ये नोकरी केली पहिल्यांदा रेल्वेमध्ये नोकरी केली ही रेल्वेमधील नोकरी करून पुन्हा ते लष्करामध्ये गेले लक्षात घ्यायचं कशामध्ये गेले लष्करामध्ये गेले लष्करामध्ये भरती झाले आणि लष्करामध्ये लेखा विभागात अकाउंट कुठल्या विभागामध्ये अकाउंट विभागामध्ये ते तिथं पण लिपिक होते बघा म्हणजे दोन्ही ठिकाणी ते लिपिक होते पण इथं आपल्याला सांगितलंय रेल्वे विभागामध्ये ते लिपिक होते पण लष्करामध्ये ते अकाउंट विभागात लिपिक होते फरक आहे दोन्ही ठिकाणी लिपिक होते इट्स ओके काय अडचण नाहीये रेल्वे लिपिक लष्कर लिपिक पण लष्करामध्ये लेखा विभाग अकाउंटला ते होते बघा येस चलो पुढे जाऊया हे दत्त उपासक आहे दत्ताचे उपासक आहेत दत्त महात्म्य नावाचा सात हजार ओव्यांचा सा ग्रंथ लिहिला त्यांनी किती सात हजार दिसतंय का बघा तुम्हाला इथं सात हजार ओव्याचा सा ग्रंथ लिहिला बघा ते दत्त उपासक आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढं आईच्या अंतयात्रेस उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये असंतोष वाढला त्याच्यानंतर शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाहीत ठरवलं त्यांनी आणि मग उचललं हत्यार केली क्रांती बस पुढं वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती न्यायमूर्ती रानडे गणेश वासुदेव जोशी यांच्या विचारांचा प्रभाव असल्यानं ते सार्वजनिक सभेकडे आकर्षित झाले मग खाली ते खालीपैकी कोणत्या सभेशी किंवा खालीपैकी कोणत्या संस्थेशी ते संबंधित होते जर आयोगानं असं विचारलं तर तर ते सार्वजनिक सभेशी मग लक्षात घ्यायचं गणेश वासुदेव जोशी उर्फ ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो या सार्वजनिक काकांनी अठराशे बहात्तरला या सार्वजनिक काकांनी अठराशे बहात्तरला पहिल्यांदा स्वदेशी वापरण्याचा श्री गणेशा केला मग त्याच्यानंतर पुन्हा वासुदेव बळवंत फडके मग लोकमान्य टिळक मग महात्मा गांधी यांचा नंबर लागतो या भारतामध्ये स्वदेशीचा लोकमान्य टिळकांनी जे काही वंगभंग आंदोलन केलं किंवा जे काही सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला ला बंगालची फाळणी झाली या बंगालच्या फाळणीनंतर वंगभंग आंदोलन चालू झालं वंगभंग आंदोलनाचा परिणाम म्हणून पुढं काय झालं चतुसूत्री कार्यक्रम राबवला आणि त्या चतुसूत्री कार्यक्रमामध्ये जो काही स्वदेशी शब्द आहे ना त्या शब्दाचा श्री गणेशा अठराशे बहात्तर ला या गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काकांनी केलेलं आहे मला हे तुम्हाला राजकीय संघटनांच्या मध्ये कालच्या लेक्चरला खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं होतं पण वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याला तिथं जाता आलं नाही क्लिअर हा बघा मध्ये सार्वजनिक सभेकडे होते बघा मग अठराशे त्र्याहत्तर मध्ये फडके यांनी स्वदेशी वापरण्याची वस्तू घे स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली लक्षात घ्यायचं बघा इथं काय आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली का मग याच्या पूर्वीच अठराशे बहात्तरला बर कुणाचं बघून यांनी घेतली अठराशे बहात्तरला वासुदेव गणे हो, जे काही वासुदेव जोशी आहेत आपल्याकडे ज्यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो सार्वजनिक काकांच्या विचारांच्या प्रेरणेतून यांनी स्वदेशी वापरण्याची शपथ घेतली की जे काही करायचंय आता स्वदेशी करायचंय आपल्यामध्येच करायचंय बघा समाजामध्ये समानता ऐक्य समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली बघा त्यांनी कुठली सभा सही केली ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली मग ऐक्यवर्धिनी सभा कुणी चालू केली या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये अठराशे चौऱ्याहत्तरला पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन आणि ऐक्यवर्धिनी संस्था या दोन संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा प्रमुख वाटा आहे काय आहे त्यांचा प्रमुख वाटा आहे बघा चला पुढं बघूया आपली ओळख सरकारला चटकन पडू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवली हे हायलाईट केलं बघा आयोगान वारंवार प्रश्न विचारलेत त्यांनी काय केलं आता आपल्याला काय करायचं का आहे आता आपण क्रांतिकारक आहे आपले लोक ओळखणार आहेत मग सरकारला बातमी देतील मग सरकारला बातमी दिल्यानंतर आपण पकडले जाऊ आपण पकडले जाऊ तर आपलं कार्य पूर्ण करणार कोण म्हणून त्यांनी दाढी वाढवली आणि वैराग्याचा वेश धारण केला आणि गावोगावी कीर्तनातून लोकांना संदेश देऊ लागले आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला हा बघा सरकारला चटकन ओळख पडू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवली बरोबर आहे वैराग्याचा वेश धारण केला आणि जनजागृती करत ते गावोगावी फिरू लागले इथं हा प्रश्न विचारतो हा रामोशी कोळी मांग महार मुसलमान इत्यादी सहकाऱ्यांच्या मदतीनं पुण्याच्या परिसरामध्ये दरोडे घातले कुठं यांचं कार्यक्षेत्र पुण्याच्या परिसरामध्ये येस पुढं कार्याला सुरुवात बघा अठराशे एकोणऐंशीला दौलतराव नाईकांच्या मदतीनं लोणीजवळ धामारी गावावरती लक्षात घ्यायचं यांनी पहिला दरोडा टाकला त्यावेळेस त्यांना तीन हजार रुपये मिळाले मग उमाजी नाईकांनी कुठं टाकला पहिल्यांदा विंग गावावरती पहिला दरोडा टाकला बघा कुठं टाकला विंग गावावरती पहिला दरोडा टाकला आणि इथं जे आहे या कार्याची सुरुवात त्यांनी वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कुठं टाकला धामारी गावावरती टाकला बा काळभोर लोणी इकडे हा पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर सरकारी खजिनी लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंतांची घरे लुटण्यावरती भर होता त्यांचा लक्षात घ्यायचं दोघांच्यातला फरक समजून घ्यायचा दोघांनीही ग्रामीण भागाचं आपलं कार्यक्षेत्र बनवलेलं आहे किंवा जे काही जमीनदार आहेत सावकार आहेत त्यांना त्यांनी लुटण्याचं काम केलंय आता लक्षात घ्यायचं लुटारूला लुटणं याला लूट म्हणत नाहीत लुटारूला लुटणं याला लूट म्हणत नाहीत हे जे काही श्रीमंत होते मग या श्रीमंतांच्या मध्ये जमीनदार होते मग याच्यामध्ये सावकार होते मग मला सांगा आपण पहिल्यापासून ऐकत आलोय हा अमरीशपुरीचा पिक्चर बघत आलोय आपण तो काय करायचा लाले हे कि अ कोण नाही सही करताय देखते मग बच्चन लगेच उडी मारतो ठाकोर हा बघित असेल तुम्ही ते मग असे ही श्रीमंत जे आहेत ही या गोडगरीब जनतेला त्रास द्यायचे त्याच्यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यापेक्षा आपण पहिल्यांदा कोणासोबत लढूया या लोकांसोबत लढूया यांची घरं लुटूया सेम जे कार्य उमाजी नाईकांनी केलेलं आहे तेच कार्य यांनी आहे क्लिअर हा त्याच्यानंतर लोणी आणि खेडवर त्यांनी नंतर दरोडा टाकून लुटमार केली पाच मार्च अठराशे एकोणऐंशीला जेजुरी जवळ जे वेल्ले गावावर त्यांनी दरोडा टाकला यामध्ये त्यांनी चार बंदुका तीनशे रुपये आणि शंभर रुपयाचं रुपय कापड त्यांना मिळालेलं बघा एका महत्वाचं नाही हे पण लक्षात ठेवा अठराशे एकोणऐंशीला त्यांनी जाहीरनामा काढला बघा आम्ही जे काही करत आहोत ते खरं म्हणजे इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये करतोय इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये करतोय आणि इंग्रजांना साथ देणारे जे काही जमीनदार सावकार आहेत हे देखील आमच्या टार्गेटवरती आम्ही ही त्यांना काय करणार सोडणार नाही हा बघा सरकारने जनतेची केलेली लूट दुष्काळामुळे झालेली अन्न अन्न दशा करांचे ओझे याची माहिती या, या जाहीरनाम्यामध्ये दिली म्हणजे आम्ही असं का करतोय आम्ही असं का वागतोय हे एकदा ब्रिटिशांना कळू द्या आम्ही का हातामध्ये शस्त्र घेतली या भारतीय क्रांतिकारकांनी किंवा भारतामध्ये एक असा वर्ग निर्माण झाला की ज्यांना हातामध्ये शस्त्र घेतली त्याचं नाव होतं त्या वर्गाचं क्रांतिकारक मग या क्रांतिकारकांनी ही शस्त्र ज्या हातामध्ये घेतलीत ती का घेतलीत याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार तुमचीच धोरण आहेत जर का तुम्ही सुरुवातीपासून आमचा आमच्यावरती अन्याय केला नसता अत्याचार केला नसता आमची पिळवणूक केली नसती मग ती पिळवणूक आमची सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा प्रशासकीय असेल कुठल्याही प्रकारची जर का तुम्ही आमच्यावर आमची पिळवणूक केली नसती तर आम्ही कदाचित हे पाऊल टाकलं नसतं आणि खरंच आहे ना माणूस कधी बंड करून उठतो हे मी तुम्हाला काल खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं बघा हा येतोय का हा पुन्हा बघा इथं युरोपियनांची सापडेल देते कत्तल करू आणि अठरा सत्तावनच्या बंडासारखं पुन्हा एकदा बंड उभारू अठरा सत्तावन्नचा ओटासारखा पुन्हा बंड करू म्हणजे ब्रिटिशांच्या पाळा मुळाला धक्का लागला होता लिमिटेशन असल्यामुळे मला जास्त सांगता येत नाही ऑनलाईनला नाही इतिहास असा आहे ना आयुष्यात कधी विसरणार नाही तुम्ही आणि नाही तुमचा मार्क जाईल मी तुम्हाला कधीच सांगणार नाही या मॅराथॉन लेक्चरमध्ये किंवा भविष्यामध्ये तुमची माझी गाठभेट झाली तरी देखील मी तुम्हाला कधीच सांगणार नाही की इतिहासातले साल पाठ करा इतिहासातली वर्ष पाठ करा क्लिअर गोष्ट समजून घ्या कन्सेप्ट क्लिअर करा गोष्टीरूपी इतिहास समजून घ्या आणि मार्क घेऊन चला हा बर मग याच्यामध्ये युरोपियन सापडलेले ते कत्तल करू आणि अठरा सत्तावन्न बंडासारखं दुसरं बंड उभारू असं यांनी काय केलं जाहीरनामाच काढला पुढे त्यांनी सांगितलं रामदारा मल्हार गाव इथे जंगलचा आश्रय घेऊन आसपासचा प्रदेश लुटला दरम्यानच्या काळात लुटीवरून फडके आणि रामोशी यांचे संबंध बिनसले तरीही फडके यांनी हरणे सोलापूर वरसगाव लुटले आणि दिवसेंदिवस लुटीच्या बातमीनं इंग्रज हादरले बस इथं लूट तिथं लूट तिथं लूट नुसता लुटा लूट क्लिअर बघा हे समजून यायचं आता फडके आणि रामोशांचे संबंधात बरं लक्षात घ्या त्यांनी एकमेकांना साथ दिलेले पहिल्यांदा रामोशी होऊन गेले पहिल्यांदा कोण गेले पहिल्यांदा रामोशी होऊन गेले देन फडके आले क्लिअर हा डॅनियल यांनी काढलेल्या अटक वॉरंटनुसार मुंबई सरकारने फडके यांना पकडण्यासाठी चार हजार रुपयाचं बक्षीस लावलं बघा म्हणजे यांना पण पकडण्यासाठी किती रुपये लावलं चार हजार रुपयाचं बक्षीस लावलं किती ब्रिटिश हुशार बघा त्यांना माहिती होतं भारतीय लोक बळी पडतात अहो असले एवढे खतरनाक क्रांतिकारक उमाजी नाईक पकडले गेले अठरा सत्तावन्नच्या वटावात कित्येक क्रांतिकारकांना यांनी हाणून पाडलं त्या बळ्याच्या किंवा हे जे काही आमिष वगैरे दाखवतात या आमिषावरती यांनी केलेलं आहे हा आता मग ब्रिटिशांना पण कळून आलं होतं ना की आपण लाल टाकत जातो लक्षात घ्या सरकारने असं जाहीर केल्यानंतर फडके यांनी जाहीर केले की मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल याचं मुंडकं कापून आलेलं मी दहा हजार देईन बस पुढे चार हजार घेऊन फिरता मी दहा हजार देतो ना त्याचं मुंडकं घेऊन या किती दहा हजार हा मग विचार करा असा किती अपमान झाला असेल रिचर्ड टेम्पलचा हा भैया आमने क्या किया आता हमने क्या सोचा था और ये क्या हो गया हे प्रभू हा कोकणातील शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेऊन आसपासच्या भागावरती धाडी घालण्यास सुरुवात केली म्हणजे कोकणामध्ये पण गेले आता लक्षात यायचं वास्तविकता यांचं कार्यक्षेत्र कुठं आहे हा लक्षात घ्या पुण्यामध्ये पण यांचं कार्यक्षेत्र आणि कोकणामध्ये पण यांचं कार्यक्षेत्र आहे पण यांचा असणारा रायगड जिल्हा कुलाबा ज्याचं पूर्वीचं नाव कुलाबा होतं आणि एकोणवीसशे एक्क्याऐंशीला या कुलाबाचं रायगड असं नामकरण झालं बघा काय झालं एकोणीसशे एक्क्याऐंशी ला या रायगडचं या कुलाबाचं रायगड असं नामकरण झालं हम्म <coughs> बघा तीन जुलै अठराशे एकोणऐंशी ला विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाड झोपेत असताना त्यांना अटक केली आणि अटक कोणी केली मेजर डॅनियल मग मग उमाजींना पकडणारे कोण कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिन टॉश उमाजींना पकडणारे आणि यांना पकडणारे मेजर डॅनियल हा बघा न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला आयपीसी अठराशे साठच्या च्या बारा अ एकशे बावीस आणि एकशे चोवीस नुसार यांच्यावरती कलम लावली बघा हा आता हे अकराव्याच्या पुस्तकात आहेच उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या बचावाचं काम कुणी केलं महादेव चिमाजी आपटे यांनी केलं कुणी केलं महादेव चिमाजी आपटे यांनी केलं त्यांच्या बचावाच्या कामासाठी जनतेने उत्साह आणि निधी गोळा केला जसं जसं पुढं अठराशे सत्त्याण्णव ला लोकमान्य टिळकांना ज्यावेळेस अठरा महिन्याची राजद्रोहाची शिक्षे शिक्षा झाली होती आणि त्यावेळेस त्यांना वाचवण्यासाठी यांनी हे केलेलं आहे बघा हा टिळक डिफेन्स फंड फंड बस तीन जानेवारी अठराशे ऐंशीला तेहरान बोटीने त्यांना एडनला पाठवण्यात आलं एडन एमएन ची राजधानी येथील अनन्वित छळाला बळी पडून आणि क्षयरोगाने सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशीला यांचं निधन झालेलं आहे आणि मग मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा परवाच्या लेक्चरला जे आपण वृत्तपत्र बघितलं त्याच्यामध्ये आपण अमृत बाजार पत्रिका बघितलं होतं अमृत बाजार पत्रिका की ज्या अमृत बाजार पत्रिकेने या वासुदेव बळवंत फडकेचं एक वर्णन केलं होतं की देशप्रेमाने ओथंबलेला हिमालय एवढा उत्तुंग महापुरुष असं यांचं वर्णन केलं होतं लक्षात घ्यायचं बंगालच्या मृतदाचारबद्दल गेलं लिहिलं बघा इथं पुढं अठराशे एकोणऐंशीला त्यांनी लिहिलेल्या लेखामध्ये ले देशप्रेमाने ले हिमालय एवढा उत्तुंग महापुरुष असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला बघा यस आता काय झालं आपल्या ज्या काही क्रांतिकारी चळवळी आहेत या क्रांतिकारी चळवळी झालेल्या आहेत की ज्याच्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले होते विचारत आहेत आणि विचारतील बघा आता आपण काय आहे की थोडंसं गांधीयुगाकडे जाऊया की या गांधीयुगामध्ये असहकार चळवळ आणि असहकार चळवळीमधला महाराष्ट्र आपल्याला आता पाहिल्यांदा बघायचंय असहकार हा नॉन कॉपरेशन मुवमेंट बघा हे समजलंय तुम्हाला कळतंय इतिहास डोळ्यासमोर उभा राहतोय राहिला पाहिजे कारण विषयच असाय ना हा आणि विषय सांगणारा पण तसाच आहे रे विषय लक्षात हा सगळ्यात महत्वाचं आता बघायचे आपल्याला असहकार चळवळ वीस ची काय बघायचे एकोणवीसशे ची आपल्याला असहकार चळवळ बघायची बघा खूप खतरनाक विषय इतिहास म्हणजे लोकांना असं कळत वाटतं की इतिहासामध्ये मार्क्स वगैरे येत नाही येत तो तो त्यांचा कदाचित समज असावा इतिहासामध्ये मार्क कशी येत नाहीत येतात ना मार्क इतिहासामध्ये मी सांगितलं की तुम्हाला सुरुवातीलाच पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की मी असं नाही म्हणत की तुमचे बाराचे बारा येतील किंवा दहाचे दहा येतील जेवढ्या प्रश्नाला किंवा जेवढ्या मार्कांना इतिहास विचारलाय त्याच्यापेक्षा फक्त तुमचे दोन तीन मार्क जातील अदरवाइज तुमचे सगळे प्रश्नही बरोबर येतील क्लिअर आहे हा लक्षात घ्या चला असहकार चळवळ एकोणविशे वीस असहकार चळवळ एकोणीसशे वीस बघूया असहकार चवळ आता आपल्याला बघायचंय गांधी युग काय बघायचं आपल्याला गांधी युग सगळ्यांनी अभ्यासच केलाय पण आता विषय असा आहे स्पर्धा परीक्षेमधला मधला एक रूल आहे ज्या व्यक्तीला यश मिळतं ना ज्या व्यक्तीला यश मिळतं त्याला यशस्वी म्हणलं जातं आणि ज्या व्यक्तीला अभ्यास करूनही यश मिळत नाही त्याला रिकाम टेकडा जात आणि स्पर्धा परीक्षामध्ये यशाची व्याख्या काय आहे माहिती आहे का पद मिळणे म्हणजे यश चुकीचं आहे हा चला बघूया आपण पुढं आता आता लढायचं आहे आपल्याला फक्त अशा पद्धतीनं काय करायचा डेटा तुम्ही काय करता ती पुस्तकं लेंदी असतात ते एक सलग वाचत जातात मग त्याच्यामध्ये काय कळत नाही मग त्याच्यापेक्षा हे सगळे क्रक्स आहेत हे एवढेच क्रक्स लक्षात ठेवायचे असहकार चळवळ मला माहिती आहे असहकार चळवळीचा अभ्यास केलाय असहकार चळवळीचा अभ्यास तुम्हीही केलाय पण हे क्रक्स वाईज लक्षात ठेवायचं बघा काय क्रक्स आहे सुरुवात एक ऑगस्ट एकोणीसशे ला सुरुवात एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला आता थोडक्यात मी काय करतो याची पार्श्वभूमी सांगतो किंवा ही असहकार चळवळ का चालू झाली होती पार्श्वभूमी खूप मोठी पार्श्वभूमी आहे पण त्याच्यातल्या महत्वाच्या घटना बघूया आपण याच्यात पहिल्यांदा आहे ती म्हणजे इथं जालियनवाला बाग हा कालच्या मध्ये करायचं होतं आपलं पण ते राहून गेलं जालियनवाला बाग तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ह्या जॅलियनवालाच्या बागच्या अगोदर एक येतो रवलेक ऍक्ट हा सिडनी त्यांच्या अध्यक्षते गेला तो कायदा तयार करण्यात आला होता म्हणून त्याला सिडनी रवलेक हे जे त्यांनी कायदा तयार केला त्याच्यामुळे त्यांनी नाव दिलं होतं त्याला काळा कायदा म्हणतात त्या कायद्यानुसार भारतातील कोणत्याही व्यक्तीला विना वॉरंट अटक करण्याचा अधिकार होता मग सर कशासाठी अटक करत होते सांगतो ना त्यावेळेस एकोणीसशे चौदा आता रौलेटी अटक काय क्या क्या होता आपल्याकडे एकोणीशे चौदा ते एकोणीशे अठराच्या दरम्यान पहिलं विश्वयुद्ध झालं बरोबर आहे मग हा एकोणीशे एकोणीस ला कायदा आला मग एकोणीसशे एकोणीसला जरी कायदा आला असेल तर मग हा कायदा का केला गेला बघा मुस्लिम लीगला असं सांगितलं होतं की आम्ही तुमचा जो काही तुर्कस्तानचा असणारा खलिफा आहे या खलिपाला आम्ही हात लावणार नाही पण त्या खलिफाने जर्मनीच्या बाजूने युद्धामध्ये उडी घेतली होती आणि हे ब्रिटिशांना पटलेलं नाही किंवा इंग्लंडनं पटलेलं नाहीये पण इंग्लंडने भारतातील मुस्लिमांची जी काही सहानुभूती आहे किंवा पहिल्या युद्धामध्ये यांची मदत घेण्यासाठी पहिल्या युद्धामध्ये याची जी काही मदत आहे हा ही मदत घेण्यासाठी बघा एक मिनिट पहिल्या युद्धामध्ये यांची जी काही मदत आहे ही मदत घेण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं आहे मुस्लिम लीगला काही आश्वासनं दिली आणि मुस्लिम लीगला काही आश्वासनं देत असताना लक्षात घ्या काय आहे आश्वासनं देत असताना ते आश्वासनं पाळलेलं नाही आहेत मग मी तुम्हाला काय सांगितलं की आश्वासनं पाळतील ते ब्रिटिश कसले आश्वासनं पाळतील ते ब्रिटिश कसले मग यांनी काय केलं मुस्लिम लीगला विश्वासात घेतलं आणि राष्ट्रीय काँग्रेसला पण घेतलं राष्ट्रीय काँग्रेसला सांगितलं की तुमची मागणी आहे ना आम्ही तुम्हाला वसादीचं स्वराज्य द्यावं पण ठीक आहे आम्ही तुम्हाला वसादीचं दे स्वराज्य देतो पण आम्ही तुम्ही आम्हाला काय करा आम्हाला पहिल्यांदा या युद्धामध्ये मदत करा ब ठीक आहे युद्धामध्ये मदत करतो नाही त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीला वसादीचं स्वराज्य दिलं नाही त्यांनी मुस्लिमांच्या जो काही तुर्कस्तानचा जो खलिफा होता नाही या खलि खलिपाला त्यांनी सोडलं त्यालाही त्यांनी मारून टाकलं तुर्कस्तान जिंकून घेतलं मग काय झालं इथं राष्ट्रीय काँग्रेसचा आणि मुस्लिम लीगचा या दोघांचाही शुद्ध विश्वासघात केला काय केला शुद्ध विश्वासघात केला आणि शुद्ध विश्वासघात केल्यामुळं मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये असणारं जे काही वैर आहे हे वैर बाजूला गेलं आणि पुन्हा हे दोघं एकत्र आले हे दोघं एकत्र आले मग या दोघांनाही आपल्या आपल्या चुका कळाल्या आणि मग यांनी हळूहळू आता भारतामध्ये ब्रिटिश विरुद्ध कारवाई करायला करा चालू केलं आणि मग याची शंका ब्रिटिशांना आली आणि म्हणून मग या क्रांतिकारी होणाऱ्या ज्या काही कारवाया आहेत किंवा ब्रिटिशांच्या विरुद्ध होणाऱ्या ज्या काही कारवाया आहेत या कारवायांना शांत करण्यासाठी एनी टाइम एनिवेअर ज्याच्यावरती संशय येईल त्या व्यक्तीला पकडायचं त्याची चौकशी करायची त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचा त्याला मारहाण करायची आणि त्याच्याकडून सगळी माहिती उलून घ्यायची मग भले तो दोषी असेल किंवा निर्दोष असेल काही असेल फक्त त्याला पकडायचं आणि त्याचा कार्यक्रम करायचा एवढंच फक्त काय ते हा बघा इथं बघा प्रौलेट जावाला बाग हे महत्वाचं आहे आणि मग याच्यातून आता महात्मा गांधी एवढा मोठा इथं नरसंहार घडला तेरा एप्रिल एकोणीशे एकोणीसला जालेनवाला बाग हत्याकांड आणि मग महात्मा गांधींनी सांगितलं की ब्रिटिशांसोबत सहकार्य करणं म्हणजे सैतानासोबत सहकार्य करण्यासारखं आहे मग चला आता आपण काय करूया या ब्रिटिशांच्या सोबत आपण असहकार करूया असहकार म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांना आपल्याला सहकार्य करायचं नाहीये आणि म्हणून महात्मा गांधीजींनी या चळवळीच्या पार्श्वभूमीवर चालू केली ती म्हणजे असहकार चळवळ लक्षात घ्या आता बघा इथं इथून पुढे आपल्याला काय अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला शून्य मिनिटात सांगतो गांधी युगामध्ये काय अभ्यास करायचा आहे गांधी युगामध्ये काय अभ्यास करायचा आहे तुम्ही मनशेला सर हे काय भानगड आहे हा बघा एकोणीशे पासून पुढे किती महत्वाचा इतिहास एकोणीसशे ते एकोणीशे सत्तेचाळीस ला इतिहासामध्ये काय काय बघा पहिल्यांदा आहे एकोणीसशे पाच ची बंगालची फळणी बंगालची फळणी एकोणीसशे सहाचं कलकत्ता अधिवेशन एकोणीसशे सातचं सुरत अधिवेशन त्याच्यानंतर आता इथं एकोणीसशे सहालाच मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सातला लक्षात घ्या एकोणीसशे सातला पुन्हा काय आहे आपल्याकडे सुरत अधिवेशन आहे एकोणीसशे नऊला ला मुस्लिमांचा हिंदू मुस्लिम सॉरी जे काही मोर्लेमेंटो कायदा आहे तो मिंटो कायदा आहे त्याच्यानंतर पुन्हा नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला महात्मा गांधीजींचं भारतात आगमन महात्मा गांधीजींचं भारतात आगमन एकोणीसशे नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला झालं त्याच्यानंतर एकोणीसशे सोळाची आपली हुमरुल चळवळ त्याच्यानंतर पुन्हा महात्मा गांधीजींचा भारतामध्ये एकोणवीसशे एकोणविशे सतराला खेडा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह त्याच्यानंतर पुन्हा एकोणीसशे अठराला खेडा एकोणीसशे अठराला पुन्हा अहमदाबाद सत्याग्रह बरोबर आहे त्याच्यानंतर पुन्हा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला त्या ठिकाणी जालेनवाला बाग हत्याकांड जालेनवाला बाग हत्याकांडाच्या अगोदर आपल्याकडे येतो तो म्हणजे रौलेक्ट ऍक्ट येतो रौलेटॅक्ट रौलेक्ट नंतर जालिनवाला बाग जालिनवाला बाग नंतर एकोणीसशे एकोणीस चा कायदा आणि मग इथं एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू आणि महात्मा गांधीजींचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश एकोणीसशे वीस ला बघा काय झालं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू आणि महात्मा गांधीजींचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि मग एकोणीसशे वीस ला चालू झाली असहकार चळवळ एकोणीसशे बावीसला चौरी चौरा प्रकरण एकोणीसशे तेवीसला असहकार पक्ष त्याच्यानंतर पुन्हा एकोणविशे सत्तावीसला सायमन कमिशन एकोणीसशे अठ्ठावीस ला नेहरू रिपोर्ट एकोणविसशे अठ्ठावीस लाच पुन्हा जिनांचे चौदा मुद्दे एकोणीसशे एकोणतीस एक एक ला सविनय कायदेभंग चळवळाची सुरुवात झाली म्हणजे म्हणजे टप्पा झाला त्याच्यानंतर पुन्हा एकोणीसशे तीस ला बघा लक्षात घ्या एकोणविशे तीस ला सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली एकोणीसशे एकतीस ला गोलमेज परिषद त्याच्यानंतर पुन्हा गांधी आयर्विन करार पाच मार्च एकोणीसशे एकतीस ला गांधी आयर्विन करार गांधी आयुर्विन करारानंतर दुसरी गोलमेज परिषद त्याच्यानंतर पुन्हा श्वेतपत्रिका श्वेतपत्रिकेच्या अगोदर तिसरी गोलमेज परिषद त्याच्यानंतर पुन्हा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा त्याच्यानंतर थेट जाऊया आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदतीसच्या निवडणुका एकोणीसशे एकोणचाळीसला प्रांतिक सरकारांचे राजीनामे त्याच्यानंतर पुन्हा एकोणीसशे चाळीसला ला ऑगस्ट ऑफर एकोणीसशे बेचाळीसला ला चले जाव आंदोलन त्याच वेळेस एकोणीसशे बेचाळीसला ला क्रिप्स मिशन भारतामध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीसला ला कॅबिनेट मिशन राजाजी योजना पुन्हा भारतीय स्वतंत्र काय माउंट बॅटनची भारत आणि पाकिस्तानची फाळणी आणि मग पुन्हा याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला काय राहिलं सांगा मला या गांधी युगामध्ये काय राहिलं या गांधी युगामध्ये काय राहिलं मी जेवढ्या घटना सांगितल्या या घटनांच्या पलीकडे गांधीयुगामध्ये काय आहे हा आहे की नाही अरे सोपं आहे की नाही हे सगळं सोपं आहे फक्त तुम्ही काय केलं पाहिजे एवढा अभ्यास करायला पाहिजे अ कळतोय का मी काय म्हणतोय हा एवढा इतिहास आहे एवढाच इतिहास करायचा आपल्याला याच्यामध्ये हा जो महत्वाचा इथून पुढं जो शंभर टक्के तुम्हाला मार्क देणार आहे बघा बघूया मग आता आपण असहकार चळवळ कशी सुरू झाली आणि याच काय कारण होतं सुरुवात एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला कधी सुरुवात झाली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला याच वेळेस टिळकांचा मृत्यू झाला काय झाला यावेळेस लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आता लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय राजकारणामध्ये महात्मा गांधीजींचा प्रवेश झाला महात्मा गांधीजींचा राजकारणामध्ये प्रवेश बघा मी काय सांगतोय एक ऑगस्ट एकोणविसशे वीसला लोकमान्य टिळकांचा मृत्यू आणि महात्मा गांधीजींचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश लक्षात घ्या एकोणवीसशे अठरा आणि एकोणीसशे सतरा आणि एकोणविशे अठराला जे काही महात्मा गांधींनी एकूण तीन सत्याग्रह केले त्याच्यामध्ये चंपारण्य खेडा आणि अहमदाबाद हे जे आहेत हे तीन सत्याग्रह महात्मा गांधीजींनी भारतीय राजकारणात येण्यापूर्वी केलेले आहेत महात्मा गांधीजींचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश हा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला झालेला आहे कितीला झालेला आहे यस मग ठराव कुठं मांडला हा कलकत्ता अधिवेशनामध्ये मांडला बघा कुठं मांडला कलकत्ता अधिवेशनामध्ये ठराव मांडला कधी मांडला कलकत्ता अधिवेशन चार सप्टेंबर एकोणीसशे वीस ला हे राष्ट्रीय काँग्रेसचं विशेष अधिवेशन होतं याच्यामध्ये लाला लजपत राय हे अध्यक्ष होते मग मा याच्यामध्ये हा ठराव मांडला आणि याच्यामध्ये ठराव मांडल्यानंतर हा ठराव मंजूर झाला बघा इथं सरळ आहे सुरुवात ठराव मांडला ठराव मंजूर झाला ठराव मांडणार आणि विशेष संपला विषय बाकी मग त्या पुस्तकांच्या मध्ये खूप मीठ मसाला लावलेलाच आहे तो मीठ मसाला तुमचं तुम्ही वाचून घ्या फक्त मला तुम्हाला इथं येणाऱ्या परीक्षेला जे दहा बारा दिवस राहिलेले आहेत किंवा जे पाच सहा दिवस राहिलेले आहेत याच्यामध्ये हे सगळं करून घ्या बाकी डोक्याला ताप करून घेऊ नका अजिबात ताप करून घेऊ नका बघा हा येस इथं बघा ठराव मांडला कलकत्ता अधिवेशनामध्ये चार सप्टेंबर एकोणीसशे वीस लाल लाजपत राय मग दोन्ही अधिवेशन एकोणीशे वीस ला झाले बघा इथं एकोणीशे वीस इथे एकोणीशे वीस लाला लजपत राय ठराव मंजूर झाला नागपूर अधिवेशनामध्ये सव्वीस डिसेंबर एकोणीशे वीस बघा एका वर्षामध्ये दोन अधिवेशन झाले आहेत कुठले कुठले कलकत्ता अधिवेशन ज्याच्यामध्ये ठराव मांडला गेला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत लाला लजपतराय ठराव मंजूर झाला नागपूर अधिवेशनामध्ये सव्वीस डिसेंबर एकोणीशे वीसला अध्यक्ष कोण आहेत चक्रवर्ती विजय राघवाचार्य आता मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो हा बघा हे तुम्ही कधीच विसरणार नाही इथं कसा विषय माहिती आहे का हे जे काही चक्रवर्ती विजय राघवाचार्य आहेत ना यांचा आणि या अध्यक्षपदाचा काही संबंध नव्हता कारण हे जे अधिवेशन आहे हे नागपूरलाच होणार होतं पण तोपर्यंत काय आहे या नागपुराचे नागपूर अधिवेशनाचा अध्यक्ष लोकमान्य टिळक होणार होते पण वास्तविकता अशी आहे की हे डिसेंबर सव्वीस डिसेंबर एकोणीसशे वीस ला घडलेलं आहे पण त्याच्यापूर्वीच एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला मग अध्यक्ष होणार कोण मग आता हे जहालांच्याकडे होतं बरोबर आहे मवाळ्याने याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नव्हता मवाळाने हस्तक्षेप केलेला नसल्यामुळं लक्षात यायचं मी काय म्हणतोय मवाळांनी हस्तक्षेप केलेला नसल्यामुळं जहाल आहे असे राहिले पण लोकमान्य तर निघून गेले मग आता अध्यक्ष करायचं कोणाला मग या सगळ्यांच्या समोर प्रश्न पडला मग या सगळ्यांच्या समोर एकच नाव आलं योगी अरविंद हा योगी अरविंद नाव आलं मग हे योगी अरविंदांच्याकडे गेले योगी अरविंदांना त्यांनी साकडं घातलं की चला तुम्ही आता काय करा या अध्यक्षपद स्वीकारा कारण योगी अरविंद हे जहालवादी होते मग यांनी काय केलं होतं की सुरुवातीला क्रांतीमध्ये यांनी खूप सारे त्या ठिकाणी म्हणजे आपली कारकीर्द गाजवली होती सशस्त्रक्रांतिकारकांच्या मध्ये आणि मग आता हे त्यातून बाजूला गेले होते आणि हे आता देवाधर्माच्या नादाला लागले होते मग यांनी सांगितलं की मी आता तो मार्ग सोडलेला आहे त्याच्यामुळे मी काय अध्यक्ष होणार नाहीये आणि मग शेवटी मवाळांनी ही परिस्थिती ओळखली आणि मग मवाळांचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचार्य हे निवडले गेले क्लिअर आहे का आता मला तुम्हाला हे खूप डीप मध्ये सांगायचं आहे सगळं सा खतरनाक आहे याच्यामध्ये हिस्ट्री एकोणीसशे पासून ते एकोणीशे सत्तेचाळीस या वर्षाचा इतिहास खूप 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 भारी आहे तो तुमची कधीच विसरणार नाही आणि मार्क पण जाणार नाही ना विशेष म्हणजे तो सगळ्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहील पण माझ्यावर लिमिट येतात त्याच्यामुळे मी सांगत नाही बघा ट्रक्स लक्षात घ्या ठराव कुणी मांडला नागपूर अधिवेशनामध्ये तो मांडला चित्तरंजन दास यांनी कुणी मांडला चित्तरंजन दास यांनी मांडला आणि विशेष म्हणजे दोन हजार वीसला या अधिवेशनाला शंभर वर्ष पूर्ण झाली किती वर्ष पूर्ण झाली शंभर वर्ष काल आपण बघितलं होतं बघा पायकांच्या उठावाला दोन हजार सतराला शंभर वर्ष पूर्ण झाली होती सॉरी दोनशे वर्ष अठराशे सतरा ते एकोणवीसशे दोन हजार सतरा किती वर्ष पूर्ण झाली दोनशे वर्ष पूर्ण झाली होती बघा यस म्हणजे एकोणीसशे ला दोन अधिवेशन झाली बघा चार सप्टेंबर कलकत्ता अधिवेशन नागपूर अधिवेशन क्लिअर आहे का हा कुणी मांडला चित्तरंजन दास यांनी मांडला आता अधिवेशनातील घडामोडी बघा आता हे जे काय अधिवेशन आहे असहकार या असहकार अधिवेशनाला बऱ्याच लोकांनी विरोध केलाय त्याच्यामध्ये बेजंट आहेत ने विरोध केला टिळकांच्या अनुयायांनी विरोध केला का विरोध केला कारण विषय असा आहे की जर आपण असहकार्य केलं त्यांच्यासोबत तर आपलंही नुकसान होऊ शकतं आपलंही नुकसान होऊ शकतं याच्यामुळे याला विरोध पण झालेला आहे बघा मग आता इथं अधिवेशनातील घडामोडी बघा जिना आपल्या भाषणामध्ये गांधीजींना महात्मा न म्हणता मिस्टर गांधी म्हणाले त्याच्यामुळे जनतेने त्यांचं भाषण थांबवलं हा कारण महात्मा गांधींचा राष्ट्रपिता झाले होते राष्ट्रीय चळवळी त्यांनी पेटवलेल्या होत्या हळूहळू या उद्घाटनामध्ये विशेष बघाय पुस्तकामध्ये आहे किंवा नाही माहिती नाही मला उद्घाटनामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचं वंदे मातरम गायन झालं कुठलं झालं वंदे मातरम म्हणजे काही नागपूरला अधिवेशन घडलं ना नागपूर अधिवेशन या नागपूर अधिवेशनातल्या घडामुळे बघा योग याच्यावर कदाचित तुम्हाला प्रश्न विचारू शकतं हा उद्घाटनामध्ये पंडित विष्णू पोलुसकर यांचं वंदे मातरम गायन झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांनी दिलेली हे राष्ट्ररूपिणी गंगे घेई नमस्कार माझा जय हिंद देवीची बोला हर हर महादेव बोला या गाण्यानं या अधिवेशनाची सुरुवात झाली बघा लक्षात घ्यायचं आणि असहकार चळवळ सुरू झाली असहकार चळवळ सुरू झाली बघा लक्षात घ्या हा काय म्हणतो बघा मी पंडित विष्णू दिगंबरांचं वंदे मातरम गायन आणि मग पुन्हा याच्यामध्ये आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांनी हे राष्ट्ररूपिणी गंगे घेई नमस्कार माझा जय हिंद देवीशी बोला हर हर महादेव बोला आणि यानं असहकार या गायनानं काय झाली असहकार चळवळीची सुरुवात झाली क्लिअर बा एकदम सरळ आहे आता बघा इथं कार्यक्रम काय होता शाळा महाविद्यालय यांच्यावरती बहिष्कार टाकणे या बहिष्कार टाकायचा त्यांच्यावरती न्यायालयांच्यावरती बहिष्कार टाकणं कायदे मंडळावर बहिष्कार टाकणं या मुद्द्यावर चित्तरंजन दास आणि त्यांच्या अनुयायांचा विरोध होता पण त्यांनी काँग्रेसची शिस्त पाळली आणि नोव्हेंबर एकोणीसशे वीसच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला हा त्याच्यानंतर सरकारी पदव्यांचा त्याग केला सरकारी शाळा महाविद्यालय याच्यावरती बहिष्कार टाकला बघा लक्षात घ्या आणि मग राष्ट्रीय शाळांची स्थापना केली काय केली राष्ट्रीय शाळांची स्थापना केली सरकारी कार्यालयांवर बहिष्कार टाकला परकीय मार्गावर बहिष्कार टाकला भांडण तंटे पंचायतीमार्फत मार्फत सोडवले सुतकथा यांनी कापड विण्याला प्रोत्साहन दिलं लक्षात घ्या कुठल्या उद्योगाला प्रोत्साहन दिलं इथं इथं प्रश्न तयार होतो बघा आता हे सगळं कॉमन सेन्सचा भाग आहे हा याच्यामध्ये काही वेगळं विशेष प्रावीण्य लागलं असा असं लागलं असं काही मला वाटत नाही तूचकथा याने कापडविण्याला प्रोत्साहन दिलं हिंदू मुस्लिमांच्या मध्ये लैक्य वाढवलं आणि अस्पृश्यता त्यांनी कधीही पाळलेली नाहीये आणि मग इथं लक्षात घ्यायचं की महात्मा गांधींनी कैसरी हिंद या पदवीचा त्याग केला महात्मा गांधींनी असहकार चळवळीमध्ये कैसरे हिंद या पदवीचा त्याग केला रवींद्रनाथ यांनी सर या पदवीचा त्याग केला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आयसीएस या, या पदवीचा त्याग केला आणि सरोजिनी नायडू नाव लक्षात घ्यायचं सर, कोण सरोजिनी नायडू यांना एक गोल्ड मेडल मिळालं होतं गोल्ड मेडल त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं एज्युकेशन मध्ये मग त्यांनी काय केलं ते गोल्ड मेडल देखील त्यांनी बाजूला केलं बघा विषय लक्षात आता इथं सांगतो तुम्हाला कैसर हिंद याचा अर्थ असा होतो भारताचा सम्राट याचा अर्थ काय होतो बाळांनो भारताचा सम्राट हे पद चालू केलं होतं ला आणि एकोणीशे सत्तेचाळीस ला बंद केलं राणी व्हिक्टोरियानं हे पद चालू केलं होतं म्हणजे जी लोक सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगली कामं करतात की जे ब्रिटिशांसाठी अनुकूल आहे किंवा ब्रिटिशांसाठी जे मदत आहे अशा लोकांना कैसरय हिंद म्हणजे भारताचा सम्राट किंवा भारताची सम्राज्ञी ही पदवी दिली जाते मग त्याच्यामध्ये पंडित रामाबाईंनी सार्वजनिक कार्य केलं होतं की ज्याच्यामध्ये शिक्षणासाठी स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केलं होतं म्हणून त्यांना देखील कैसरी हिंद पदवी दिली होती कैसरीय हिंद या पदवीचा अर्थ असा होतो भारताचा सम्राट किंवा भारताची सम्राज्ञी क्लिअर आहे जे चालू केलं होतं एकोणीशेला आणि एकोणीस सत्तेचाळीस ही नंतर बंद झालं क्लिअर आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे बघा मला तुम्हाला इथं सांगायचं होतं की हे जे काही कार्यक्रम आहेत ना सगळे हे सगळे कार्यक्रम बंद पडलेले आहेत हे सगळे कार्यक्रम काही एवढे म्हणावेस चाललेलं नाहीये एकोणीसशे वीस ची जी काही असहकार चळवळ आहे ही असहकार चळवळ आपल्याकडे हिचा कार्यक्रम व्यवस्थितपणे झालेला नाही हा बघा कसा काय झाला नाही मी सांगतो तुम्हाला शून्य मिनिटामध्ये सांगतो आता बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की पहिल्यांदा जे काही पब्लिक फंड आहे जे पब्लिक फंड आहे या भारतामध्ये पब्लिक फंडची सुरुवात ही महात्मा गांधींनी केली कुणी केली महात्मा गांधींनी केली कशी महात्मा गांधींनी केली बघा लक्षात घ्यायचं हे जे काही एकोणवीसशे वीसचं असणारं नागपूर अधिवेशन आहे या नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की कोणतीही चळवळ जर का चालू करायची असेल किंवा त्या चळवळीला जागृत ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पैसा लागेल चळवळ चालवायला काय लागेल पैसा लागेल आणि मग आता हा पैसा कुणाच्या नावानं उभा करायचा कुणाच्या फंडानं किंवा कुणाच्या नावानं हा फंड उभा करायचा तर त्याच वेळेस नुकतंच लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं म्हणून याला यांनी टिळक फंड नाव दिलं काय दिलं यांना टिळक फंड नाव दिलं बघा क्लिअर आहे का आणि या टिळक फंडामध्ये असं सांगितलं होतं की लोकमान्य टिळकांच्या पुढच्या वर्षीपर्यंत किंवा त्यांच्या जन्मतिथीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे जवळपास एक करोड रुपये जमवायचे आहेत किती रुपये एक करोड पण वास्तविकता अशी आहे की एक पेक्षा एक करोड तीस लाख रुपये जमले होते इथं किती जमले होते एक करोड तीस लाख रुपये जमले होते आणि हे जे काही एक करोड तीस लाख रुपये आहेत ना बळांनो या एक करोड तीस लाख रुपयामध्ये सदतीस लाख पन्नास हजार म्हणजे जवळपास साडे सदतीस लाख रुपये हे फक्त दक्षिण मुंबईतून जमले होते, होते? दिखा दिखा कुठून जमले होते साऊथ बॉम्बे लक्षात घ्यायचं कुठून साऊथ बॉम्बेतून फक्त सदतीस लाख पन्नास हजार रुपये जमले होते आणि मग त्यावेळेस लोकमान्य त्यावेळेस महात्मा गांधीजींनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं नाव होतं द ब्युटिफुल बॉम्बे काय दिलं होतं द ब्युटिफुल बॉम्बे लक्षात घ्यायचं ब्युटिफुल बॉम्बे नावाचा त्यांनी एक लेख लिहिला होता हे तुम्ही समजून घ्या आणि मग हे जे काही टिळक फंड आहे या टिळक फंडाला नंतर पुढे जे काही विजयवाडा अधिवेशन झालं या विजयवाडा अधिवेशनामध्ये याला मंजुरी देण्यात आली क्लिअर आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आहे दक्षिण मुंबईतून फक्त साऊथ बॉम्बेतून साडे सदतीस लाख रुपये झाले होते हा आणि मग पुन्हा याचं काय केलं याचे पुन्हा चरखे घेतले आता लक्षात घ्यायचं हे जे काही एक करोड तीस लाख रुपये जमले होते ना हे मी तुम्हाला का सांगतो बाळांनो याचा विषय असा आहे की जे आपण असहकार चळवळ चालू केली होती ना ही असहकार चळवळ थांबली या एक करोड तीस लाख रुपयाचं लक्ष वेगळं होतं याच्यातून आपल्याला वेगळं काहीतरी करायचं होतं याच्यातून वेगळं काहीतरी करायचं होतं तर लक्षात घ्या हे झालं भलतंच यातून पैसा कुठं गेला माहिती आहे का यातून पैसा गेला ज्या लोकांनी बहिष्कार टाकला ना न्यायालयावरती त्यांची कुटुंब कशी चालणार हो तुमच्या माझ्यासारखी गोर गरीब घराण्यात पोरं शिकून जे अधिकारी झाले होते त्या सगळ्यांनी राजीनामा दिला मग त्यांची घरं कशी चालणार बहिष्कार टाकल्यानंतर ज्या लोकांनी शाळा सोडल्या त्या लोकांसाठी राष्ट्रीय शाळा निर्माण केल्या राष्ट्रीय शाळा निर्माण केल्या तर त्या राष्ट्रीय शाळेमध्ये असणारे जे शिक्षक आहेत त्यांचा पगार कुठे आहे हे नोकरी सोडून आले होते मग त्या राष्ट्रीय शाळांना मदत केली ज्या कामगारांनी ज्या वकिलांनी ज्या सरकारी नोकरांनी सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला होता त्या सगळ्यांना किंवा बहिष्कारातून किंवा या बहिष्काराच्या चळवळीतून किंवा असहकार चळवळीतून जो जो व्यक्ती पीडित झालेला आहे त्या त्या सर्व व्यक्तीला या एक करोड तीस लाखातून मदत पुरवलेली ला आहे त्याच्यामुळं त्याचं जे काही पुढचं नियोजन आहे हे पुढचं नियोजन या ठिकाणी हे थांबलेलं आहे बघा कळतंय का कसा एक करोड तीस लाख रुपये बहिष्काराचा एवढं मोठा आपल्याला फटका बसलेला आहे म्हणून अॅनिपेझंट याला विरोध करत होत्या क्लिअर आहे अजून बऱ्याच व्यक्ती आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या की ज्यांनी यांना अंतर्गत विरोध केलेला के आहे महात्मा गांधीजींचं आणि राष्ट्रीय काँग्रेसमधल्या सर्व व्यक्तींचं पटत होतच असं नाहीये आणि म्हणून ज्या वेळेस ही असहकार चळवळ आहे हिला यश मिळालं नाही आणि मग विषय असा आहे की इथं सुरुवातीला हा इथं सुरुवातीला ज्या वेळेस महात्मा गांधींनी ही चळवळ चालू केली त्यावेळेस तिला विरोध झाला कारण याच्यामध्ये होता काय घ्यायचं बहिष्कारामध्ये सर्वाधिक नुकसान हे आपलं आहे आणि मग लोकांना कळालं नाहीये महात्मा गांधींना वाटलं की भारतातील लोक एवढे सुद्धा आहेत पण लोकांना सत्याग्रहाची संकल्पना कळालीच नाही काय आहे महात्मा गांधींचं म्हणणं असं होतं जर का तुम्ही तो संजय दत्ताचा पिक्चर वगैरे असा त्याच्यामध्ये अगर एक गाल पे पडतीये तो बापूने एक आहे दुसरा गाल आगे करू बरोबर हे लोकांना माहिती नव्हतं सत्याग्रह म्हणजे काय आहे आणि न माहिती होताच ही चळवळ चालू केल्यामुळं पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला लक्षात घ्या कधी पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला चौरी चौरा प्रकरण घडलं आणि मग ही जी चळवळ आहे या चळवळीला कलंक लागला या चळवळीला कलंक लागला आणि त्यावेळेस महात्मा गांधींना कळून चुकलं होतं की या भारतीय लोकांना आपण सत्याग्रह काय आहे हे समजून सांगूया आणि मग देन आपण ही चळवळ चालू करूया क्लिअर आहे आणि मग पुन्हा चौरी चौरा प्रकरण घडलं बघा काय करतो चौरा चौरी प्रकरण बघा पाच फेब्रुवारी एकोणीशे बावीस ला उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा इथे शांततापूर्ण निदर्शन करण्याच्या लोकांच्यावरती पोलिसांनी गोळीबार केला लोकांच्यावरती पोलिसांनी गोळीबार केला तर असा विषय आहे की इथं भगतसिंगांचा पण सहभाग आहे हा कसा आहे आता हे मी तुम्हाला थोडस ऑफलाईन पद्धतीनं सांगेन पण इथं तो वेळ नाहीये त्याची स्टोरी खूप मोठी आहे बघा मग इथं पोलिसांनी गोळीबार केला आता पोलिसांनी गोळीबार केला तर लोक पळून जाणारे नव्हते लोक पाठीमागं फिरले आणि त्या पोलिसांच्या वरती चाल करून गेले पण आता गेले तर गेले पोलिसांनी पण आता पोलीस स्टेशन बरोबर मुळशी पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये त्यांनी डायलॉग सांगितलाय सर्वात सुरक्षित कुठं आहे पोलीस स्टेशन आहे बरोबर आहे गेले पोलीस स्टेशनमध्ये आतून पोलिसांनी कड्या घातल्या बाहेर आंदोलकांनी पेट्रोल टाकलं रॉकेल टाकलं आणि अख्खं पोलीस स्टेशन पेटवून दिलं बस जाळपोळ झाली आणि याच्यामध्ये काय झालं अहिंसात्मक पद्धतीनं ज्या चळवळी चालवायच्या होत्या त्याला हिंसा लागली आणि पुन्हा याच्यामध्ये बावीस लोक मृत्युमुखी पडले आणि हे ज्या वेळेस महात्मा गांधीजींना कळालं त्यावेळेस महात्मा गांधी बारडोलीमध्ये होते का कशा कोणासोबत होते ते ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत तिथं असणारे काही स्थानिक लोक आहेत करा करासंदर्भातला जो काही मुद्दा आहे आता वास्तविकता असा आहे की एकोणीसशे अठ्ठावीस ती चळवळ चालू झालेली आहे क्लिअर आहे कुठली बारडोली सत्याग्रह पण त्याच्या अगोदर काही पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीसाठी हे बारडोली या ठिकाणी गेले होते आणि मग बारडोलीतून लक्षात घ्यायचं महात्मा गांधीजींनी बारडोली येथून आपण असहकार चळवळ मागे घेत आहोत अशी घोषणा केली हे वाक्य वाक्यपुढं लिहून ठेवायचं महात्मा गांधीजींनी बारडोली येथून आपण असहकार चळवळ पाठीमागं घेत आहोत किंवा स्थगित करत आहोत अशी घोषणा केली आणि मग ज्यावेळेस हा कार्यक्रम गणला काय आहे हा कार्यक्रम ज्यावेळेस गणला त्यावेळेस महात्मा गांधीजींनी काय सांगितलं की माझी हिमालया एवढी झालेली होडचूक असं सेटमेंट केलंय महात्मा गांधी लक्षात घ्यायचं हा बघा काय म्हणलं मी तुम्हाला इथं महात्मा गांधींनी काय सांगितलं होतं कुठल्या घटनेचं वर्णन म्हणून कुठल्या घटनेचं वर्णन म्हणून महात्मा गांधीजींनी असं स्टेटमेंट केलं की माझी हिमालयवडी झाली गोडचूक तर ते हे चौरा चौर प्रकार बघा मग इथं जमावाचा हल्ला झाला याच्यामध्ये बावीस पोलीस ठार झाले आणि असहकार चळवळ स्थगित केली बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला मग आयोग कसा प्रश्न विचारतं की खालीलपैकी असहकार चळवळीचा कार्यक्रम कि किंवा असहकार चळवळीचा कालावधी किती मग किती एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस ते बारा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस अयो तुम्हाला माहित आहे चळवळ चालू झाली चळवळ बंद झाली तुम्हाला माहित आहे पण तारखा ही तारीख माहिती पाहिजे मार्क घ्यायच्या मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला एकदाही सांगणार नाही की तारखा पाठ करा पण कुछ पाने के लिए कुछ पाठ करना पडेगा हा बघा बारा फेब्रुवारी एक ऑगस्ट एकोणीशे वीस मग इथं काय करायचं लिहून ठेवायचं चौरी इथं काय करायचं कुठं लिहून ठेवायचं काय आहे असहकार चळवळ लगेच इथं खाली कालावधी हा एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस ते बारा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईनच्या डे व्हॅलेंटाईन डे च्या अगोदर दोन दिवस हा हे लक्षात राहील बघा तुमच्या तो हुशार लोक आहे तुम्ही गांधीजींना अटक केली आणि सहा आता गांधीजींच्या वरती पण काय आहे बघा लक्षात घ्या राजद्रोहाचा आरोप लावला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली लोकमान्य लोकमान्य टिळकांच्यावर पण लागली लक्षात यायचं लोकमान्य टिळक हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वावरती व्यक्ति तीन वेळा राजद्रोहाचा आरोप लागला होता लोकमान्य टिळकांच्या वरती पहिला अठराशे सत्त्याण्णव रँडची हत्या दुसरा एकोणवीसशे आठ किंग्सफोर्ड हल्ला प्रकरण समर्थन केलं म्हणून इथं दुसऱ्या वेळेस त्यांना सहा वर्षाची झाली पहिल्या वर्षी त्यांना अठरा महिन्याची झाली आणि नंतर एकोणवीसशे सोळाला हुमरु चवळीबाबत त्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यांना अटक झाली पण त्यांच्यावरचा राजद्रोहाचा गुन्हा हा सिद्ध होऊ शकला नाही क्लिअर लक्षात यायचं राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव असा नेता आहे की ज्यांच्यावरती दोन वेळा राजद्रोहाचा आरोप लागला ते म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक अठराशे सत्त्याण्णव आणि एकोणवीसशे आठ ला आता एकोणवीसशे आठ ला यांनी केसरीमध्ये दोन लेख लिहिले की ज्याच्याद्वारे ज्याच्याद्वारे ब्रिटिशांनी त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली केसरीमध्ये लेख लिहिले होते काय लिहिले होते माहिती आहे का ज्यावेळेस स्टिंगफोर्ड वाचला ना त्यावेळेस केसरीमध्ये लेख लिहिला होता देशाचं दुर्दैव की हा मारला गेला नाही आणि दुसरा म्हणजे हे उपाय पुरेसे नाहीत आणि हे दोन जे आहेत किंवा हे जे दोन लेख आहेत हे लेख पुरावा म्हणून धरले गेले क्लिअर आहे आणि मग त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वतःचा बचाव केलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये मोहम्मद अली जिनांनी लोकमान्य टिळकांचा बचाव कर केलेला आहे हे तुम्ही समजून घ्या हिंदू मुस्लिम ऐक्य हा मग इथं गांधी नाटक झाली बघा सहा वर्ष शिक्षा लगेच फेब्रुवारी एकोणीसशे चोवीसला महात्मा गांधीजींना आतड्याचा रोग होता आणि मग त्याच्या इलाजास्त महात्मा गांधीजींची सुटका करण्यात आली क्लिअर हा आणि मग पुन्हा इथं पुण्यामध्ये असणारे काही ससून आहे या ससून रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू झाले अचानक चवळं मागे घेणे म्हणजे नॅशनल कॅलॅमिटी होय असं कोण म्हणतंय नेताजी सुभाषचंद्र बोस आजही या ससून रुग्णालयामध्ये ती खोली अशी आरक्षित ठेवलेली म्हणजे रिझर्वड आहे ती खोली की ज्याच्यामध्ये महात्मा गांधींच्यावरती शस्त्रक्रिया वगैरे केले होते हा किंवा त्याच्यामध्ये महात्मा गांधी ऍडमिट होते चला सुभाषचंद्र बोस काय म्हणतात बघा अचानक चळवळ मागे घेणे म्हणजे नॅशनल कॅलॅमिटी होय अहो बरो बरोबर आहे पण लक्षात घ्या जर या जनतेला माहितीच नाहीये कारण महात्मा गांधी कशासाठी ओळख ओळखले जा, जाऊ लागले होते तर ते अहिंसा यासाठी ओळखले जाऊ लागले होते पण या ठिकाणी हिंसाच हिंसा चला पुढं बघूया आता आपण असहकार चळवळ आणि महाराष्ट्र आता हे झालं देश पातळीवरती तुम्हाला कळालं कुठं घडली कुठल्या अधिवेशनामध्ये मांडलं हे सगळं बघितलं आता महाराष्ट्राचा काय रोल होता ही घटना होती भारताची पण महाराष्ट्र कुठं होता माझा माझा महाराष्ट्र बघूया आता कुठं होता महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं महाराष्ट्रामध्ये बघायचं आहे पहिल्यांदा आपल्याला मुळशी सत्याग्रह की जो एकोणवीसशे एकवीस ते एकोणवीसशे चोवीस असं तीन वर्ष चालला होता, चोवीश होता। भारतातील नव्हे जगातील पहिली धरणविरोधी चळवळ चर्वल, ज्या चळवळीला ओळखलं जातं ती चळवळ म्हणजे मुळशी सत्याग्रह हा सेनापती बापट बघूया काय आहे याच्यामध्ये कालावधी बघायचा सोळा एप्रिल एकोणीसशे एकवीसला ही चळवळ चालू झाली आणि एकोणीसशे चोवीसला संपली सोळा एप्रिल एकोणीशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस जवळपास तीन वर्ष लढा हा चालला किती वर्ष तीन वर्ष लढा चाललेला आहे हा याच्यामध्ये बघा कारण काय होतं मुळा मोठा नद्यांनी संभावरा असणारं टाटा कंपनी लक्षात घ्या कुठली कंपनी टाटा कंपनीने धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्यानं चोपन्न गावं पाण्याखाली जाणार होती काही पुस्तकांच्या मध्ये बावन्न गाव आहेत काही पुस्तकांच्या मध्ये त्रेपन्न गाव आहेत पण वास्तविकता असा आहे जास्त ठिकाणी एकच रेफरन्स आढळला तो म्हणजे चोपन्न गावं कुठली गावं चोपन्न गावं जमिनी खाली जाणार होती किंवा त्यांची जमीन जाणार होती आणि ती जलमग्न होणार होती म्हणजे धरण होणार होतं लक्षात यायचं ज्या ठिकाणी धरण होणार असतं किंवा ज्या ठिकाणी मोठा प्रकल्प होणार असतो तर सरकारची जबाबदारी असते की लोकांचं आपण काय करायला पाहिजे स्थलांतर करायला पाहिजे आणि हे स्थलांतर करत असताना लक्षात घ्या मी काय म्हणतोय हे स्थलांतर करत असताना लोकांच्या ऑलरेडी पहिल्यांदा जे काही सेट आहेत ती लोकांना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेट केलं पाहिजे पहिल्यांदा त्यांच्या पहिल्यांदा असणाऱ्या ज्या काही गरजा त्या पूर्ण केल्या पाहिजेत देन तुम्ही तो प्रकल्प चालू करायचा असतो असा रूल आहे सरकारचा पण इथं मात्र काय झालं सरकार तर नव्हतं आपण काय स्वतः झालं नव्हतं मग इथं बघा लक्षात घ्या कंपनीने ब्रिटिश सरकारशी केलेल्या करारात कंपनीने येथील जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना कोणताही विचार केलेला नव्हता या कंपनीने त्यांच्या चरित्रासाठी इतर कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती मग लक्षात घ्यायचं अचानकपणे सांगितलं की तुम्ही इथून निघून जा आम्ही धरण बांधणार आहे मग या लोकांनी कुठं जायचं हा वर्षानुवर्ष वडिलोपारची जी काही जमीन असते ही जमीन ही लोक सोडणार आहेत का सांगा बरं अहो जमीन म्हणजे जीवाचा तुकडा असतो काळजाचा तुकडा असतो क्लिअर आहे का मग हे होतं का यांच्याकडे अशी एवढी मोठी जी काही ऐवज आहे एवढी मोठी जी काही दौलत आहे ही दौलत कोण सोडून जाणार आहे सांगा बरं मला आणि मग चळवळ चालू झाली हा बघा आता याच्यामध्ये काय सांगितलंय इथं असं आहे की नेतृत्व बघा कुणी केलं याचं पांडुरंग महादेव बापट कुणी केलं याच्यामध्ये पांडुरंग महादेव बापट यांनी हे नेतृत्व केलं बघा सेनापती बापट यांना असं म्हणतात सेनापती बापट म्हणजे कोण पांडुरंग महादेव बापट जे पॅरिसला गेले होते बॉम्ब विद्या शिकण्यासाठी कुठे गेले होते पॅरिसला गेले होते बघा मग आता इथं यांचं यांचे सहकारी कोण होते बघा यांच्यावर ज्यावेळी प्रश्न विचारलाय शंकरराव देव हे पहिले सत्याग्रही होते शंकरराव देव शिवराम पंत परांजपे डॉक्टर फाटक डॉक्टर भोपकर तात्यासाहेब करंदीकर आणि विनायकराव भुसकुटे आता लक्षात घ्यायचं विनायकराव भुसकुटे यांचं मुळशी सत्याग्रह नावाचं पुस्तक आहे कधी वाचता आलं तर वाचा त्याच्यामधली दाहकता तुम्हाला कळून येईल की त्यावेळेस नेमकं काय काय झालं होतं त्याच्यामध्ये नेमकं काय काय झालं होतं हे तुम्हाला कळून येईल लक्षात घ्या कशाबद्दल बोलतोय मी या मुळशी सत्याग्रहाबद्दल बोलतोय विनायकराव भुसकुटे यांचं मुळशी सत्याग्रह नावाचं पुस्तक आहे आता हे विनायकराव भुसकुटे पण त्याच्यामधले मुख्य आहेत पण लक्षात यायचं ज्याच्या नेतृत्वाखाली चळवळ चालू केली जाते ना त्यांचं नाव कधीही वरती असतं आणि असं नेतृत्व केलं होतं सेनापती बापट उर्फ पांडुरंग महादेव बापट यांनी हा पुढं पहिले सत्याग्रही कोण ज्याच्यातले शंकरराव देव पहिले सत्याग्रही कोण आहेत शंकरराव देव टाटा कंपनीचे चीफ इंजिनियर कोण होते बघा त्यावेळेस मिस्टर अलेक्झांडर कॅमेरॉन कॅमेरामॅन जल्दी फोकस करो तो कॅमेरामॅन नव्हे इथं काय आहे कॅमेरॉन आहे ते हा कॅमेरॉन लक्षात यायचं हा हा चीफ इंजिनियर आहे बघा हा याने याचा काय केलं सगळा आराखडा केला आराखडा केला होता आणि त्याच्या याने तयार केलं जो काही आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये टाटा कंपनीचा जो काही जलविद्युत प्रकल्प उभारणार होता मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी कुठं पुण्याला पण नव्हे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी याने याच्यामध्ये काय केलं आहे हा याच्यामध्ये चोपन्न लोक जे आहेत चोपन्न गावं हे चोपन्न गावं पाण्याखाली जाणार होती आणि आराखडा तयार कोणी केला होता मिस्टर अलेक्झांडर कॅमेरान यांनी केला होता चला बघूया पुढं इकडे लक्ष द्या चॅट करण्यापेक्षा इकडे लक्ष द्या एका दुसरा मार्क वाढेल परिणाम बघा काय झाला यांचा सेनापती बापटांसहित से सर्व सत्याग्रहींना अटक केली सेनापती बापटांनी चळवळीचे दोन प्रकारे सत्याग्रह केलं मग लक्षात यायचं साम दाम दंडभेद लक्षात घ्या काय आहे साम दाम दंडभेद कसा साम दाम दंडभेद वापरला सेनापती बापटांनी दोन प्रकारे सत्याग्रह राबवला पहिला तो म्हणजे साम सत्याग्रह आणि दुसरा म्हणजे शुद्ध सत्याग्रह साम सत्याग्रह म्हणजे अहिंसेच्या तत्वानुसार म्हणजे महात्मा गांधींच्या तत्वानुसार अहिंसा करायचा आणि दुसरा म्हणजे हिंसेवर आधारित साम दाम दंडभेद तुम्ही असं ऐकत नाही ना आम्ही तसं ऐकू अशा तुम्हाला विचारेल की सेनापती बाप्पांनी दोन प्रकारे सत्याग्रह केला त्यातील खालीपैकी कोणते साम सत्याग्रह आणि शुद्ध सत्याग्रह म्हणजे काय साम सत्याग्रह म्हणजे साम दाम दंड भेद अहिंसेच्या तत्वावरती आणि दुसरा म्हणजे शुद्ध सत्याग्रह हिंसा जर लोक व्यवस्थितपणे ऐकत नाहीत तर तुम्ही त्याला अन्याय करा त्यावेळेस मी कालही सांगितलं होतं ज्या वेळेस प्रेमाचा अंत होतो त्यावेळेस युद्धाची सुरुवात होते हा मग अहिंसा सत्य प्रेम करुणा दया हे काय भानगड आहे हे इथं प्रेम संत इथं प्रेम संत आणि चालू होतं ते युद्ध या भाषेमध्ये जर लोक समजत नसतील तर हे आपल्याला करावं लागेल म्हणून म्हणून श्रीकृष्ण लक्षात घ्यायचं जर का पांडवांनी कौरवांनी जर ऐकलं असतं तर ज्याच्या हातामध्ये बासरी आहे ना त्याच्या हातामध्ये अर्जुनाच्या रथाचा सारथी तो कधीच झाला नसता हेही तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतो कळतंय का श्रीकृष्णाच्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतोय बासरी वाजवणारा तो श्रीकृष्ण आहे जर का लोक चांगली ऐकत असती तर बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाला बासरी बाजूला ठेवून सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं नसतं इथं असं आहे इथं असं आहे बघा लक्षात घ्या हा इथं सेनापती बापडांना सात वर्ष शिक्षा झाली बघा सेनापती बापडांना सात वर्ष शिक्षा झाली बघा हा किती वर्ष सात वर्ष शिक्षा झाली बघा आता सगळे लोक शांततेने बघतात याचा अर्थ असा आहे का तुम्हाला काही धिंगाणा घालायचा आहे का इथं हा धिंगाणा घालायचा आहे असं नाही करायचं हा जरा राहिलंय थोडं बघूया आता बघायचं आपल्याला झेंडा सत्याग्रह हो। काय करायचं आपल्याला झेंडा सत्याग्रह हा झेंडा लक्षात घ्या बघा हा झेंडा दिसतोय का महात्मा गांधींनी डिझाईन केलाय हा हा झेंडा महात्मा गांधींनी डिझाईन केलेला आहे कसा दिसतो बघा वरी केसरी मधी आहे आता लक्षात घ्यायचो वरी केसरी मधी पांढरा खाली हिरवा रंग असा आहे मग याचा असा आहे वरी केसरी मधी पांढरा खाली हिरवा रंग अशोक चक्रा शोभतो निळ सर रंग अ असा आहे मग हा सुरुवातीला आपला झेंडा आहे मग या झेंड्यावरून काय प्रकार घडला असं काय घडलं की ज्याला झेंडा सत्याग्रह जे नागपूरशी संबंधित आहे हा बघूया आपण काय होत आहे हम्म इथं बघा कारण काय आहे बघा झेंडा सत्याग्रह का चालू झाला इथं अठरा मार्च एकोणीशे ला बघा लक्षात घ्यायचं मी काय सांगतोय वीस एक ऑगस्ट एकोणीशे वीस ते बारा फेब्रुवारी एकोणीशे बावीस ला सहकार चळवळ होती मग त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये काय घडलं एकोणीशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस धरण सत्याग्रह म्हणजे मुळशी सत्याग्रह त्याच्यानंतर पुन्हा इथं काय आहे इथं पुन्हा काय आहे इथं बघा आता झेंडा सत्याग्रह आपल्याला आहे हा इथं बघा जबलपूर मध्य प्रदेश मध्य जे मध्य प्रदेशमध्ये असणार जे काही जबलपूर आहे जबलपूर शहराच्या सिव्हिल लाईन नामक सरकारी विभागातील नगर परिषदेच्या इमारतीवर जो काही राष्ट्रध्वज होता या राष्ट्रध्वजावर बंदी हुकूम असतानाही राष्ट्रध्वज फडकवला मात्र पोलिसांनी ध्वज खाली खेचला आणि पायदळी तुडवला बस अहो झेंडा तुडवला म्हणजे आपली अस्मिता तुडवली ना बरोबर आहे मग आपण आपल्या देखत जर का आपल्या राष्ट्राची आपली अस्मिता आपल्या डोळ्यासमोर जर कोणी तुडवत असेल तर आपण शंड होऊन उभा राहणं हे आपल्याला शोभणं आहे का नाही ना मग चळवळ चालू झाली मग झेंडा सत्याग्रह चालू झाला काय आहे लक्षात घ्यायचं मग झेंडा सत्याग्रह चालू झाला या घटनेचं प्रसाद नागपूरमध्ये पोहोचलं कारण जबलपूर आणि नागपूर काही जास्त लांब नाहीये मध्य प्रांताची राजधानी मध ही म नागपूर होती पहिल्यांदा नागपूर ही काय होती मध्य प्रांताची राजधानी होती मग इथं लक्षात घ्यायचं या सत्याग्रहाला सुरुवात झाली या सत्याग्रहाला सुरुवात झाली नेतृत्व कोणी केलं तर बघायचं मंचरशा आवारी म्हणजे जनरल आवारी ज्यांची सेना आहे पुढे बघायचं आपल्याला मंचरशा आवारी जनरल आवारी ज्यांना म्हणतो आणि सरदार वल्लभभाई पटेल लक्षात यायचं नागपूर सत्याग्रह असे दोन व्यक्ती संबंधित आहेत एक जनरल आवारी म्हणजेच आता जनरल आवारींचं नाव काय आहे जनरल आवारींचं नाव मंचरशा आवारी मंचरशा आवारी आणि सरदार वल्लभभाई पटेल याच्यात दोन टप्प्यामध्ये आंदोलन झालंय किती टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जनरल आवारींनी आंदोलन केलं यांना अटक झाली यांना अटक झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी याचं काय केलं नेतृत्व केलेलं आहे क्लिअर आहे का हा लक्षात घ्यायचं मला पुन्हा इथं इत बघा इतर सहकारी कोण कोण होते या झेंडा सत्याग्रहामध्ये जमनालाल बजाज निळखंड देशमुख विनोबा भावे त्याच्यानंतर आबिद अली जाफरभाई हे देखील होते दे बघा याच्यामध्ये आता सत्याग्रहीनं पाठिंबा कुठून कुठं होता बघा वराड तसेच मुंबई आंध्र प्रदेश बिहार बंगाल कर्नाटक या भागातील सत्याग्रहींचा समावेश होता या लोकांचा पाठिंबा होता म्हणून ही लोक या भागातून नागपूरला आले होते नागपूरला कुठून आले होते बघा वराड मुंबई आंध्र प्रदेश बिहार बंगाल कर्नाटक आता लक्षात घ्या इथं जो काही कर्नाटक दिसतोय आणि इथं जो काही आंध्र प्रदेश दिसतोय हे दोन्ही भाग तेव्हाच्या मद्रास प्रांतामध्ये यायचे तेव्हाच्या मद्रास प्रांतामध्ये यायचे येतो का विषय लक्षात बंगाल म्हणजे काय हा वेगळा बेंगॉल प्रांतच होता ना बंगॉल प्रोव्हिजन होता हा वेगळा होता त्याच्यानंतर मुंबईमध्ये हा बॉम्बे प्रांतच होता क्लिअर आहे का ह्या वेगवेगळ्या भागातून लोक इथं आले होते या आंदोलनासाठी कोण होतो बघा इतर सहकारी जमनालाल बजाज मग आम्ही तुम्हाला विचारेल नागपूरच्या झेंडा सत्याग्रहाशी खालीपैकी कोणत्या व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश होतो किंवा होत नाही पण याच्यामध्ये जमनालाल बजाज निळकंड देशमुख जमनालाल बजाज यांच्या नावानं महाराष्ट्र शासन पुरस्कार देतो बघा जमनालाल बजाज यांच्या नावाने महाराष्ट्र सन पुरस्कार देतो बघा ते एकदा बघून घ्या निळकंड देशमुख विनो हवे अबिद अली जाफरभाई हा यांनी याचं नेतृत्व केलंय आता हा हे सहकारी होते पण नेतृत्व कुणी केलंय जनरल आवारी आणि सरदार वल्लभभाई पटेल पहिल्या टप्प्यामध्ये जनरल आवारी आणि नंतर म्हणजे हे आता बघा इथं पुढं काय आहे परिणाम काय आहे बघा इथं याचा परिणाम काय झाला जमनालाल बजाज निळखंड देशमुख अबिद अली जाफरभाई या नेत्यांना अटक करण्यात आली वल्लभभाई पटेल व जमनालाल बजाज यांना राष्ट्रीय पुढारी म्हणून घोषित केलं गेलं yes. यस दोन व्यक्ती आता राष्ट्रीय पुढारी झाल्या कोण कोण सरदार वल्लभभाई पटेल आणि जमनालाल बजाज मग जमलाल बजाज यांच्या नावाने काय केलं जातं पुरस्कार दिला जातो बघा विशेष काय आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू पुरुषोत्तम दास टंडन आणि वासुदेव काका जोशी यांनी या आंदोलनाला या उपस्थिती लावली होती झेंडा सत्याग्रह नागपूरचा बघा कोण कोण होतं विशेष काय आहे विशेष काय बघा मी कसं केलं बघा विशेष आहे परिणाम आहे इतर सहकारी कोण आहेत सॉरी इतर सहकारी कोण आहेत अरे इतर सहकारी कोण आहेत आणि सत्याग्रहींना पाठिंबा कुठून मिळाला म्हणजे क्रक्स एक परिणाम आंदोलन कोण आहे नेतृत्व कोण आहे नंतर काय नंतर काय कळलं ते पुस्तक वाचाय गेलं ना की ते सगळं तुम्ही एक सारखं वाचत फिरता आणि मग ते नेमकं कळत नाही की आयोग काय विचारतंय हे असं करायचं अभ्यास हा आता हे सगळं तुमच्या समोर मी मांडून दिलेलं आहे तुम्ही अभ्यास करा आता बघायचं आपल्याला हिंदुस्थानी सेवा दल एकोणवीसशे तेवीस काय करायचं आपल्याला हिंदुस्थानी सेवा दल एकोणीसशे ला बघायचं आपल्याला काय आहे हिंदुस्थानी सेवा दल बघूया आपण हिंदुस्थानी सेवा दल शब्दामध्ये आहे सेवा दल नंतर काय झालं याच्यावरती बंदी घातली आणि याच्यावरती बंदी घालून ह्या हिंदुस्थानी सेवा दल मधूनच आपल्याला कॉलेजला असताना एक फेवरेट गोष्ट होती बघा आपली एन एस एस लक्षात निर्माण झालं बघा बघा इथं आता उद्देश हिंदुस्थानी सेविके दल का झाला बघा उद्देश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना अधिवेशनामध्ये व प्रासंगिक सभा आयोजित करण्यासाठी स्वयंसेवकाची प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध तरुणांची पथकं उभारायची होती कशासाठी बरं जे काही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते सरळ साधं सोपं सांगू का प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणे काय करणे प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणे हा कार्यकर्ते तयार करणे मग कार्यकर्ते हा शब्द थोडासा वाईट वाटतो थो ना मग त्याला एक चांगला शब्द दिला काय नाव त्याच स्वयंसेवक <laughs> स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये काय फरक आहे पातळ जी आमटी असते तिला आमटी म्हणायचं नाही मग तिला भाजी म्हणायचं तसं काय म्हणायचं तिला भाजी म्हणायचं मग इथं असं आहे हे स्वयंसेवक आहेत ना कार्यकर्ते शब्द जरा वेगळा वाटतो ना हा जरा एकदम असा तो टपोरी टाईप वाटतो पण स्वयंसेवक किती भारी शब्द आहे आ छान बघा मग इथं बघा इथं बघा उद्देश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना अधिवेशनामध्ये व प्रासंगिक सभा आयोजित करण्यासाठी स्वयंसेवकाचे प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध तयार करणे हा हम्म अरे इथं ऍडची वगैरे चौकशी करू नका चर्चा करू नका थोडा वेळ राहिला आपल्याकडे बाकीच्यांना डिस्टर्ब करू नका जे व्यवस्थित अभ्यास करतायत ऍड आली तर येऊ द्या हा लगेच येते एका रात्रीत आपल्याला झेंडा पडकावायला जायचं नाहीये त्यासाठी आपलं हे सगळं चाललेलं आहे हे जर व्यवस्थित आले असेल तर ते ऍड वगैरे फॉर्म वगैरे भरायचा मग आपण विचार करूया शांत राहा इथं सगळे हा इथं बघा आता निर्णय काय आहे इथं उद्देश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना अधिवेशनामध्ये व प्रासंगिक सभा आयोजित करण्यासाठी स्वयंसेवक आणि शिस्तबद्ध तरुण त्यांना तयार करायची होती त्यांची त्यांना फौज तयार करायची होती आता बघा इथं निर्णय जो झाला हा डिसेंबर एकोणीसशे तेवीसच्या काकीनाडा म्हणजे आंध्र प्रदेशच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये हे ठराव मंजूर झाला आणि मग हिंदुस्थान सेविक दल किंवा हिंदुस्थान सेवक दल स्थापन झाला आता जसा कार्यकर्त्यांचा हा दल स्थापन झाला तसा कार्यकर्त्यांचा पण चालू झाला स्वयंसेविका इथं स्वयंसेवक आहे आता इथं स्वयंसेविका पण तयार झाल्या बघा हा येतो विषय लक्षात हा कार्य बघा काय यांचं खादीचा प्रचार करणं अस्पृश्योद्धार आणि हिंदू मुस्लिम ऐक्य आयोग इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतो बघा आता हे जे काही हिंदुस्थान सेवक दल आहे याचं चिटणीस होते नारायण हर्डीकर आणि अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू लक्षात घ्या नागपूर सत्याग्रह किंवा झेंडा सत्याग्रहाला पण जवाहरलाल नेहरू होते याचे चिटणीस कोण आहेत हिंदुस्थान सेवा दलाचे नारायण हर्डीकर हा याचं मुख्यालय कुठं होतं हिंदुस्थान सेवा दलचं मुख्यालय होतं हुबळी कर्नाटकामध्ये त्याचं मुखपत्र होतं हॉलंटियर याचं विशेष काय आहे प्रत्येक सभासदाला अहिंसेची लेखी हमी द्यावी लागेल मग याच्यावरून आयोग तुम्हाला काय करेल सगळं वर्णन करेल काय करेल आयोग वर्णन करेल आणि वर्णनावरून आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल आणि मग त्या प्रश्नातून तुम्ही उत्तर द्यायचंय की बाबा त्याच म्हणजे बघा खालीलपैकी कोणत्या दलाशी प्रत्येक सभासदाला अहिंसेची लेखी हमी द्यावी लागायची आणि मग त्याला त्याचं सदस्यत्व मिळत होतं कुठलं मग ते हिंदुस्थान सेवक दल कुठं आहे ते हिंदुस्थान सेवक दल आहे बघा हा हा <laughs> मी कुणाचंच नाव घेतलं हो नाही कर्नाटक केसरी म्हणून ओळखले जाणार बघा गंगाधर देशपांडे आणि डॉक्टर हे गंगाधर देशपांडे जे आहेत आता लक्षात यायचं इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की कर्नाटक केसरी कुणाला म्हणतात काय आहे कर्नाटक केसरी कुणाला म्हणतात तर कर्नाटक केसरी हे गंगाधर देशपांडे यांना म्हणतात याचा विषय लक्षात मग या कर्नाटक केसरी गंगाधर देशपांडेंना हर्डीकरांचं मार्गदर्शन लाभलेलं होतं ठीक आहे आता गंगाधर देशपांडे वास्तविकता बघायला तर तसंच एक क्रांतिकारक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं असणारं जे काही नेतृत्व आहे किंवा त्यांचं असणारं जे काही वक्तृत्व किंवा त्यांचं जे काही असणारं एकूण कार्य आहे या सगळ्याचा विचार करता त्यांना ती पदवी दिलेली आहे कर्नाटक केसरी मग आपल्याकडे जसे पंजाब केसरी आहेत तसं हे इथं काय आहेत बघूया आता आपल्याला बघायचं आहे सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीस काय बघायचे आहे सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीस येतो विषय लक्षात आता मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक आहे काय आहे मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक आहे सविनय कायदेभंग चळवळ आता लक्षात घ्यायचं असहकार चळवळ जे आहे हे असहकार चळवळ म्हणजे कुणालाही कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाहीये ज्याला आपण असहकार असं म्हणतो पण सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय की जी काही जो काही कायदा आहे तो कायदा प्रेमानं मोडायचा आहे पण कायदा मोडायचा आहे हा लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा हिंसा न करता अहिंसात्मक पद्धतीने कायदा मोडायचा हा जसं संजय मूवी मध्ये सांगितलं जात बघा बापू ने कहा है अगर इस गाल पे थप्पड पडता है तो ए गाल आगे करणे का ठीक आहे आणि ज्यावेळेस दुसरे गाल पे थप्पड है तो बापू ने ये नाही की आगे क्या करना आहे क्लियर आहे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या मग जी काही सविन आहे कायदे भंग चळवळ त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही न्यायालयावरती बहिष्कार टाकू नका आणि न्यायालयामध्ये तुम्ही या कामकाज करायला न्यायालयामध्ये या तर आपण म्हणायचं नाही आम्ही नाही जा हा बघा मग इथं याला काय म्हणतो सविनय कायदेभंग चळवळ एकोणीशे तीसला ही चळवळ चालू झाली वास्तविकता आहे सगळ्यांचा आवडता दिवस चौदा फेब्रुवारी पण माझ्यासाठी आणि आपल्या सर्व भारतीयांसाठी चौदा फेब्रुवारी हा दिवस अत्यंत काळा दिवस आहे की ज्याला आपण ब्लॅक डे या नावानं ओळखत जातो काय झालं होतं पुलवामा अटॅक झाला होता आपल्या जवानांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावे लागले होते आणि ते शहीद झाले आणि अनंतात विलीन झाले होते त्याच्यामुळं असले दिवस आपण साजरे करणं आपल्यासारख्या लोकांना शोभत नाही हा बघा एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसच्या दरम्यान ही चळवळ चालू होती बघा सविनय कायदेवंगत चळवळ सविनय कायदेवंगत चळवळ ही का चालू झाली हिच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे हा का चळवळ चालू झाली होती कारण आता महात्मा गांधींना सांगितलं होतं की नेहरू रिपोर्ट जो आहे या नेहरू रिपोर्टने सांगितलं होतं की एका वर्षापर्यंत अल्टिमेट दिला होता सरकारला सरकारला त्यांनी ताकीद दिली होती की एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला काय करायचंय वसाधीचं स्वराज्य द्यायचंय आणि हे आश्वासन ब्रिटिशांनी मी तुम्हाला वारंवार सांगतोय आश्वासन पाळतील ते ब्रिटिश कसले आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि मग चळवळ चालू झाली सविनय कायदेभंग चळवळ आणि याची सुरुवात चालू याची सुरुवात केली आपण मिठाच्या सत्याग्रहापासून क्लिअर आहे आणि मग मिठा सत्याग्रह का कारण मीठ हा जीवनावश्यक वस्तू आहे जीवनावश्यक वस्तूंचा तो आवश्यक असा भाग आहे आणि याच्यावरती यांनी कर लावला होता त्याला तयार करण्यावरती लक्षात घ्यायचं हा याच्यावरती हे तयार करण्याला बंदी होती तसंच याच्यावरती टॅक्स लावला होता मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळे हे बंद करून टाकलं चला बघूया मात आपण काय आहे एकोणीशे तीस ते एकोणीशे बत्तीसच्या काळातली सत्तादेश व शासनाच्या आज्ञांचं पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिकरित्या केलेली चळवळ तिला सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असं देखील म्हणतात सहनशीलता बरोबर आहे ना जथ्थेच्या जथ्थे लोकांच्या यायचे सत्याग्रहींच्या वरती काठ्या पडायच्या तरी देखील सत्याग्रहांची पहिली तुकडी निघून जायची दुसरी तुकडी यायची दुसऱ्या तुकडीवरती त्यावेळेस लाटे हल्ला व्हायचा तरी देखील ही लोक मागे सरायची नाहीत कित्येक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत कित्येक लोकांच्या वरती ब्रिटिश सरकारनं जुलूम जबरदस्ती केलेले आहे म्हणून हिला सहनशीलतेचा अंत बघितलाय तुम्ही आणि या सहनशीलतेतून अंत जो होत होता किंवा सहनशीलतेतून जी तुमच्या अंगामध्ये ताकद तयार होत होती हिला कुठंतरी पेव फोडण्याचं काम किंवा हिला कुठंतरी फाटा फोडण्याचं काम या सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेलं आहे हा बघा लक्षात घ्या म्हणून हिला या असहकार सविनय कायदेभंग चळवळीला काय म्हणतो आपण सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असं म्हणतात पुढे बघा मग मुख्य उद्देश बघा शासनावरती नैतिक दबाव आणायचा आहे काय करायचंय शासनावरती नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळवणे आता लक्षात यायचं नैतिक दबाव म्हणजे काय हो की ब्रिटिशांची ब्रिटिशांना लाज वाटली पाहिजे म्हणजे बघा आपल्या मनामध्ये एक मन आहे म्हणजे असं एक ग्रामीण भागामध्ये बोलली जाते ती काय ऑफिशियली मन नाहीये माणसाला जनाची ना मनाची लाज असावी जनाची नाही तर मनाची लाज असावी जनाची नाही मनाची लाज असावी म्हणजे काय हो त्यांनी स्वतःला तरी लाजावं स्वतःच्या कर्माला तरी त्याने भ्यावं पण तसं ब्रिटिश हे जे काही मारत होते तिथल्या लोकांना मारहाण करत होते त्याने निदान त्यांच्या कर्माला तरी भ्यायचं होतं ना असा याचा अर्थ होतो म्हणजे ब्रिटिशांच्यावरती नैतिक दबाव आणायचा आणि मग भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होतं आता लक्षात घ्यायचं आता काय पाहिजे होतं आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे होतं पण ब्रिटिश सरकार ते द्यायला तयार नव्हतं पुढं मग पुढं महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी लक्षात घ्यायचं काय केली संपूर्ण दारूबंदी त्याच्यानंतर पन्नास टक्के शेतसारा माफी त्याच्यानंतर मिठावरील कर रद्द करणं पन्नास टक्के लष्करी खर्चाची कपात करणं देशी मालाला संरक्षण देणं राजकीय कायद्यांशी मुक्तता करणं अशा मागण्या ब्रिटिश सरकारसमोर मांडल्या लक्षात घ्या मी काय म्हणतोय काय काय मागितलं संपूर्ण दारूबंदी पन्नास टक्के शेतसारा पन्नास टक्के लष्करी खर्चाची कपात देशी मालाला संरक्षण क्लिअर आहे का येस त्याच्यानंतर पुन्हा मिठावरील कर रद्द करणं हे सगळं महात्मा गांधींनी त्याच्यामध्ये मागितलेलं आहे हा मग पुन्हा बघा सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्याकडे दुर्लक्ष केलं आणि दडपशाही सुरू केली म्हणजे मा महात्मा गांधीजींना असं वाटलं की बाबा आपण काय करूया ब्रिटिशांसमोर काही अटी ठेवूया आणि मग आपण काय करूया तडजोड चा प्रयत्न करूया आंदोलन करण्यापेक्षा तडजोड केले कधीही चांगली असते मग तडजोड करूया त्या तडजोडीमध्ये ब्रिटिशांसमोर काही मुद्दे ठेवले होते ज्याच्यामध्ये संपूर्ण दारूबंदी पन्नास टक्के शेतसारामाफी मिठावरील कर रद्द पन्नास टक्के लष्कराचे खर्च करतात मालाला संरक्षण अशा अशा मागण्या मांडल्या पण नेहमी त्यांनी काय केलं दुर्लक्ष केलं याला प्रत्युत्तर म्हणून चौदा फेब्रुवारी एकोणीशे तीसला ला, तीस ला राष्ट्रीय सभेने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला आणि मग पुन्हा बघा इथं ही जी काही सविनय कायदेभंग चळवळ आहे या सविनय कायदेभंग चळवळाची सुरुवात या मिठाच्या सत्याग्रहातून झाली क्लिअर आहे बघा इथं आता महात्मा गांधींनी हा मिठा सत्याग्रह केलेला आहे बघूया आपण काय आहे ते सत्याग्रह करण्यासाठी बारा मार्च एकोणवीसशे तीस रोजी गांधीजींनी अठ्याहत्तर अनुयायांसह सा गुजरातमधील साबरमती आश्रमातून तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर वरील दांडी येथे प्रयाण केलं म्हणजे बघा हा मार्ग कुठून कुठं आहे साबरमती ते दांडी हा मग तुम्ही कुठं लिहून ठेवायचं मार्ग मार्ग कुठला आहे हा साबरमती ते दांडी त्याच्यानंतर किती अनुयायी गेले एकूण याच्यामध्ये तीनशे पंचाय आता लक्षात घ्या एकूण अनुयायी किती होते अठ्याहत्तर अनुयायी होते याचं अंतर किती होतं मध्ये तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता बघा की कि किती मैल होतं म्हणून किती मैल होतं म्हणून तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि दोनशे चाळीस मैल आहे मैलामध्ये दोनशे चाळीस आहे मग आयोग काय करतो उलट सुलट करेल की महात्मा गांधीजींनी साबरमती ते दांडी हा जो काही एकूण प्रवास आहे हा दोनशे चाळीस किलोमीटर तर तीनशे पंच्याऐंशी मैल आहे बरोबर आहे का चुकीचं आहे चुकीचं आहे दोनशे चाळीस मैल आहे आणि तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि प्रवास मार्ग कुठे आहे हा साबरमती ते दांडी साबरमती के संत तुने कर दिया कमाल क्लिअर आणि मग पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे काय म्हणतात बघा की नेपोलियन एल्बोवरून पॅरिस कडे गेला या घटनेशी त्यांनी तुलना केली आहे आता पाच एप्रिल एकोणीशे ला पाच एप्रिल एकोणीशे तीस रोजी चोवीस दिवसात महात्मा गांधीजी दांडी येथे पोहोचली आणि सहा एप्रिल बघा लक्षात घ्या मी काय म्हणतो इथं कधी तारीख चालू झाली ही बारा मार्च बारा, बारा मार्च बारा मार्च एकोणवीसशे तीस ते पाच एप्रिल हा जवळपास चोवीस दिवस प्रवास चालला बघा आणि मग पंचवीसाव्या दिवशी म्हणजेच सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि कायदेभंग चळवळीला प्रारंभ झाला मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या घटनेने कायदेभंग चळवळीला प्रारंभ झाला आणि मग इथं बघा तुम्हाला दिसतंय महात्मा गांधीजींनी काय केलंय आता या ठिकाणी बघा आता जर मी तुमच्याकडे असं तोंड करून उभा राहिलो तर महात्मा गांधीजींनी काय केलंय की उजव्या हाताने मीठ उचललंय बघा काय उजव्या हाताने मीठ उचललंय बरोबर आहे का मी इकडे तोंड करून भारतो उजव्या हाताने मीठ उचललंय बघा आयोग आव काही विचारू शकतं त्याच्यामुळे या चित्रांच्यावरती पण लक्ष पाहिजे आपलं काही विचारतं ते हा बघा जे कुणाला जमलं ते आपल्याला जमलं पाहिजे म्हणजे निरीक्षण पाहिजे आणि मग यावेळेस उचललेस मुठभर मीट खचला साम्राज्याचा पाया उचललेस मुटबर मीट खचला साम्राज्याचा पाया अहो ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला ना देशभर संपूर्ण आता लक्षात यायचं ही जी चळवळ आहे याच्या पाठीमागच्या सगळ्या चळवळी अयशस्वी झालेल्या आहेत ही पण चळवळ अयशस्वीच आहे पण तिने आतापर्यंत भारतामध्ये जेवढ्या मोठ्या चळवळी चालू झाल्या हो होत्या या सर्वांच्या पेक्षा ब्रिटिशांना सर्वात जास्त धक्का बसवलेला आहे आणि ब्रिटिशांना म्हणजे खास करून ब्रिटिश पार्लमेंटला धक्का बसवलेला आहे हा क्लिअर आहे का हे एवढं लक्षात ठेवायचं बघा आपल्याला हा बारा मार्च एकोणीसशे तीस ते पाच एप्रिल एकोणीसशे तीस चोवीस दिवस सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला कायदा मोडला आणि सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली सुरुवातीला यांच्यासोबत अठ्यात्तर अनुयायी होते किलोमीटर मधलं अंतर होतं तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर मैलामधलं अंतर होतं दोनशे चाळीस मैल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी यांची तुलना केलेली आहे की नेपोलियन एल्बोवरून पॅरिसकडे गेला हा रशियाकडे गेला पुढे बघूया आपण आता काय झालं बघा भारतात जेथे समुद्रकिनारा होता तेथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला आणि जिथे समुद्र किनारा नव्हता तिथं इतर अन्यायकारक कायद्यांचा भंग करणार करण्यात आला त्याच्यामध्ये बेळाशी येतला जंगल सत्याग्रह म्हणजे जर समजा मिठाचा सत्याग्रहामध्ये मिठच मोडलं पाहिजे अशातला भाग नाहीये किंवा मिठाचाच कायदा मोडला पाहिजे अशातला भाग नाहीये जिथं जिथं सरकारच्या सरकारी गोष्टी आहेत जसं आपण आता सार्वजनिक आंदोलनामध्ये बस पेटवतो हा सरकारी वाहनं पेटवतो पोलिसांच्या गाड्या पेटवतो हा जसं काय आपण त्यांना घेऊनच दिलेलं आहे पण नुकसान हे आपलंच आहे क्लिअर आहे काय होतं माहिती का आपल्यालाही काय मिळत नाही आणि सरकारलाही काही मिळत नाही वास्तविकता असं आहे की नुकसान आपलं आहे पण काय होतं की हानामारीपेक्षा शिवे दिलेल्या बरे असतात तसं विटापेक्षा दगडापेक्षा विट मऊ असं म्हणायचं आणि मग पुन्हा काय करायचं हे जे इतर सत्याग्रह आहेत किंवा इतर जे कायदे ते मोडून काढायचे मग सरकारी वन तोडून टाकायची सरकारी वनामध्ये असणारं गवत तोडायचं जे सरकारी असेल त्याचं नासधूस करायचं बघा हा पुढं इथं काय आहे बघा गांधी आयोजन करार बघा आता महत्वाचं आहे जेवढे महत्वाच्या घडामोडी तेवढे मी घेतल्यात हा गांधी आयोजन करार कधी झाले बोला नो पाच मार्च एकोणीशे ला महात्मा गांधींनी आता भारतामध्ये ही सविनय कैदिवंग चळवळ चालू केली आहे लाखो लोक येत आहेत लाखो लोक ब्रिटिशांना नेमकं कळ ना पळू तर पळू कुठं पळू हे थांबू ते थांबू ते थांबू काय का थांबू हे ब्रिटिशांना कळेना नेमकं काय करायचं आणि ब्रिटिशच्या पार्लमेंटचा दबाव होता या आयरविनवर त्यावेळेस हा भारताचा गव्हर द्या त्यावेळेस हा भारताचा व्हॉइस राईव्ह होता आणि याच्यावरती दबाव होता की कसंही करून हे महात्मा गांधीजींचं वादळ तू थांबव नसेल तर तुझी बदली करून घेईन तुला तिकडे बोलवून घेईन ही वास्तविकता आहे आता हे मी फक्त असं आहे की हे मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगतोय म्हणून हे थोडंसं काही लोकांना वेगळं वाटेल पण ते वेगळं वाटून घेऊ नका काही परिस्थिती अशी आहे इतिहास असाय याच्यावरती नैतिक दबाव होता अयरवीनवर अयरविनला सांगितलं की काही करून भारतामध्ये जे काही सगळं चाललेलं आहे हे थांबवायचं आणि महात्मा गांधींना तिकडे गोलमेज परिषदेला बोलवायचं कारण तोपर्यंत इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा बोलवण्यात आल्या होत्या त्या गोलमेज परिषदा का बोलवण्यात आल्या होत्या कारण भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं आणि भारतातील जे काही प्रमुख पक्ष आहेत प्रमुख व्यक्ती आहेत यांच्याशी त्यांना वाटाघाटी करायची होती भारतातील राजकीय पक्ष भारतातील प्रमुख व्यक्ती तसेच इंग्लंडमधले राष्ट्रीय पक्ष किंवा तिथले राजकीय पक्ष आणि तिथले असणारे महत्वाचे व्यक्ती या सर्वांची मिटिंग भरली होती मग भारतामध्ये असणारं मुस्लिम लीग राष्ट्रीय काँग्रेस हिंदू महासभा राष्ट्रीय प्रजापक्ष कृषक प्रजापक्ष इतर जे काही स्थानिक पक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पक्ष हे सगळे तिकडे हजर राहिले होते पण महात्मा गांधी गेले नव्हते आता महात्मा गांधींचं महात्मा गांधींनी राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं त्याच्यामुळे महात्मा गांधी गेले नव्हते महात्मा गांधी इज इक्वल टू नॅशनल काँग्रेस अँड नॅशनल काँग्रेस इज इक्वल टू महात्मा गांधी हे समीकरणच बनलं होतं मग मला सांगा भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी गोलमेज परिषदा बोलवल्यात मग भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे तर भारतात सर्वात मोठं कोण आहे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे महात्मा गांधींकडे मग महात्मा गांधी नसल्याशिवाय तिथं काय करणार आहे तुम्ही महात्मा गांधी तिथं नाहीये तर तुम्ही करणार काय त्या गोलमेज परिषदेला अर्थ काय आहे कारण भारतामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी नसतील तर त्याला काय अर्थ आहे लग्नामध्ये नवरा मुलगा आणि मुलगीचं लग्न असतं मुलगा आणि मुलगीचं तर त्या मुलगीच आली नाही हा काय करणार त्या लग्नाला काय अर्थ आहे अगदी तसंच इथं झालेलं आहे बघा अगदी तसंच इथं झालेलं आहे आणि मग महात्मा गांधींना दुसऱ्या गोलमेज परिषदेकडे घेऊन गेले मग महात्मा गांधींनी पण आता सांगितलं महात्मा गांधींनी पण आता ठरवलं आपण थोडंसं कठोर होऊया आणि महात्मा गांधींनी काही अटी ठेवल्या महात्मा गांधी म्हणले ठीक आहे मी दुसऱ्या गोल परिषदेला येतो सरकारशी तडजोड करूया आपण पण माझ्या काही अटी आहेत माझ्या अटी जर या मान्य असतील तर मी येतो मग या दोघांच्यातल्या ज्या अटी निर्माण झाल्या किंवा दोघांच्या मध्ये जी तडजोड झाली ती तडजोड म्हणजे गांधी आयर्विंद करार पाच मार्च एकोणीसशे एकतीस पाच मार्च एकोणीशे एकतीस बघया याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आहे बघा लंडन मधील दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी याचं आयोजन करण्यात आलं गांधी कारुसार राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली घेण्यात यावी असं होतं ते ती घेतली दुसऱ्या गोलमेज परिषदेला परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली गेले तिकडं आता बघा का याच्यातल्या काय अटी होत्या गोलमेज परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सहभाग असावा हा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसने तर यावं का त्यांच्याशिवाय ते अपुरायचं आहे ना त्यांच्याशिवाय ते अपूरच आहे त्याच्यानंतर मिटावरील कर काढून टाकणं महात्मा गांधींनी सांगितलं ही जी अट आहे दुसऱ्या ग्रह परिषद राष्ट्रीय काँग्रेसनं सहभाग घ्यावा ही आयरविनची अट आहे मिठावरील कर काढून टाकावा महात्मा गांधींची लिहून ठेवायचं होतं कुठंतरी इथं पुढे लिहून ठेवा महात्मा गांधी इथं लिहून ठेवा आयरवीन सरकारने जारी केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कारवायांवर अंकुश घालणारे सर्व अध्यादेश मागे घेतले घ्यावेत अध्यादेश मागे घ्यावेत गांधींनी सांगितलं हे कोणी सांगितलं गांधींनी सांगितलं त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मीठ सत्याग्रह मागे घ्यावा असं त्यांनी सांगितलं आणि मीठ सत्याग्रह मागे घेतला एकोणतीस मार्च एकोणीसशे एकतीसच्या एक कराच्या अधिवेशनामध्ये गांधी आयुर्वीन कराला मान्यता दिली सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांना माहित आहे पाच मार्च एकोणीसशे एकतीस ला कधी पाच मार्च इथं जे आहे बघा दिसतं तुम्हाला पाच मार्च एकोणीसशे एकतीस ला जे काही गांधी आयुर्वीन करार झाला या गांधी आयुर्वीन कराराला किंवा शिकारावरती शिक्कामोर्तब कुठं झालं हे कराच्या अधिवेशनामध्ये झालं आणि कराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल आयोग इथं प्रश्न विचारत आख्या गावाला माहिती आहे पाच मार्च एकोणीशे एकतीस पण कुठल्या अधिवेशनात मान्यता दिली गांधी अरविंद कराला आणि तिचा अध्यक्ष कोण होता इथं आयोग प्रश्न विचारतो क्लिअर दादा एकोणीशे एकतीसच्या कराच्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव व राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम संमत करण्यात आला होता आणि त्याच वेळेस याच कराच्या अधिवेशनामध्ये गांधी आयविन कराला मान्यता मिळाली यस आणि मग महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले बघा यस आता मग तिथं बघा काय केलं की मॅकड्रोन्ड जातीय निवाडा जाहीर केला आता या गोलमेज परिषदा वगैरे या ज्या आहेत त्या पुस्तकात तुम्ही बघून घ्या त्याला काय मला महत्वाच्या वाटल्या नाही आहेत परिषद दृष्टिकोनातून महत्वाच्या वाटल्या नाही आहेत याचा अर्थ असा आहे की ते तुम्ही वाचून आहे महत्वाच्या आहेत वेळ कमी आहेत म्हणून मी त्या घेतलेल्या नाहीयेत इथं बघा मॅक्नॉलचा जातीय निवाडा गोलमेज परिषदेमध्ये कायदे मंडळातील जागांविषयी जातवार प्रतिनिधित्वावर एकमत न झाल्याने पंतप्रधान रामसाहेब मॅक्नॉल यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला ला एवढं लक्षात ठेवायचं सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस ला जातीय निवाडा घोषित केला या जातीय निवाड्यानुसार भारतामध्ये मुस्लिम ख्रिश्चन आणि शीख यांना विभक्त मतदारसंघ म्हणजे वेगळे मतदारसंघ दिले प्रत्येकाच्या प्रत्येकांना आता लक्षात घ्यायचं मुस्लिमांना ख्रिश्चनांना शिखांना जर का प्रत्येकाना वेगवेगळे मतदारसंघ दिले तो दिले तर मग विविधतेत एकता असणारा हा जो भारत ओळखला जातो या भारतात जी काही ओळख आहे धर्मनिरपेक्ष तर ही टिकणार आहे का नाही ना टिकणार ना आहे उलट काय होणार आहे सेपरेशन होणार आहे हिंदू वेगळा मुस्लिम वेगळा शीख वेगळा इसाई वेगळा सगळे वेगवेगळे जाणार आहे आणि हा भारत फुटला जाणार आहे आणि मग याचा फायदा हे ब्रिटिश घेणार आहेत डिवाईड अँड रूल फोडा आणि राज्य करा बघा या निवाड्यानुसार हजारो दलित बांधव हिंदूंपासून विभक्त होणार होते आणि या निवाड्यानुसार दलित बांधवांना एकाहत्तर जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या किती जागा एकाहत्तर जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या बघा हा आता पुढे बघायचं आहे याच्या विरोधामध्ये हा जो काही जातीय निवाडा जाहीर झाला या जातीय निवाड्याविरुद्ध हिंदूंच्या पासून अस्पृश्य हा हिंदूंच्या पासून अस्पृश्य जे आहेत हे बाजूला होणार आहेत ते आता महात्मा गांधींना थोडस खटकलं कारण महात्मा गांधीचं म्हणणं असं होतं की हिंदू किंवा त्याच्यामध्ये असणारे जे काही अस्पृश्य आहेत हे हिंदूंचाच भाग आहेत अस्पृश्य हे हिंदूंचाच भाग आहेत असं यांचं म्हणणं होतं तर मग यांना आमच्यापासून वेगळं का क्लिअर आहे असा महात्मा गांधींनी प्रश्न सवाल केला आणि मग पुन्हा पुणे इथं आता काय झालं महात्मा गांधी भारतामध्ये परत आले महात्मा गांधी भारतामध्ये परत आल्यानंतर इथं काय केलं महात्मा गांधीने आता ही चळवळ चालू केली दुसऱ्या टप्प्यामध्ये महात्मा गांधींना झाली गांदी अटक बघूया आपण अटक झाल्यानंतर काय झालं पुणे पुणे करार याला म्हणतात येरोडा करार यालाही म्हणतात गांधी आंबेडकर करार असंही म्हणतात पुणे करार येरोडा करार आणि गांधी आंबेडकर करार असंही म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या तिन्ही नावांनी हे ओळखलं जातं बघा लक्षात घ्या पुणे करार येरोडा करार कारण जेलमध्ये झाला होता येरोडा जेलमध्ये झाला म्हणून येरोडा जे करार पुणे शहरामध्ये झाला होता आणि पुणे शहरामध्ये येतं म्हणून त्याला पुणे करार असं म्हणलं जातं आणि गांधी आणि आंबेडकर यांच्यात झालता म्हणून त्याला गांधी आंबेडकर असं म्हणतात बघूया दलित बांधवांना विभक्त मतदारसंघ देणाऱ्या जाती निवाड्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी पुण्यातील येरोड्या कारागृहामध्ये वीस सप्टेंबर एकोणवीसशे बत्तीस पासून सोळा ऑगस्ट एकोणवीसशे बत्तीस ला जाती निवाडा जाहीर झाला सोळा ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट आणि लगेच पुढच्या महिन्यामध्ये वीस सप्टेंबरला महात्मा गांधींना हे काही पटलं नाही आणि त्यांनी हे आंदोलन छेडलं आणि हे आंदोलन चालू झालं बघा यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रहित लक्षात घेऊन गांधीजींशी तडजोडीची तयारी दाखवली आणि चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला लक्षात यायचं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये एरोडा करार झाला मग मला सांगायचं आहे आता चोवीस सप्टेंबरला अजून कोणत्या कशाची स्थापना झाली आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर अं सत्यशोधक समाजाची स्थापना बघा चोवीस सप्टेंबरला यस या करावर गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवी यांनी सही केली कोणी केली पंडित मदन मोहन मालवी यांनी सही केली आता पुणेकरांचे साक्षीदार बघा महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदनमोहन मालवीय बॅरिस्टर मुकुंदराव जयकर हे आहेत पुणे कराराला ऐक्य करार किंवा गांधी आंबेडकर करार किंवा येरोडा करार असेही म्हणतात सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस ला ब्रिटिशांनी पुणे कराराला मान्यता दिली आणि या करारानुसार काय झालं बघा प्रभाव काय पडला प्रांतिक विधिमंडळाच्या एकूण सातशे जागांपैकी हा मुंबईच्या लक्षात घ्यायचं प्रांतिक विधिमंडळाच्या मध्ये तेव्हाचा प्रांतिक विधिमंडळ म्हणजे सध्याचं राज्यचं विधिमंडळ हां जशी आता आपली विधानसभा आणि विधान परिषद आहे ना अगदी तेव्हाचं तसं जे आपली मुंबईची विधानसभा आणि विधान परिषद आहे काय आहे विधान परिषद आणि विधानसभा आहे तसं प्रांतिक म्हणजे राज्याच्या विधिमंडळाच्या एकूण सातशे ऐंशी पैकी एकशे अठ्ठेचाळीस प्रांतांच्यातल्या सातशे ऐंशी पैकी एकशे अठ्ठेचाळीस आणि वरिष्ठ कायदे मंडळाच्या वरिष्ठ कायदे मंडळाच्या म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ लक्षात घ्यायचं हा केंद्रीय कायदे मंडळाच्या अठरा टक्के जागा राखीव आहेत लक्षात घ्यायचं राज्यामध्ये म्हणजे प्रांतामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जागा आणि केंद्रामध्ये अठरा टक्के जागा आहे अठरा टक्के आणि इथं एकशे अठ्ठेचाळीस जागा आहेत बघा मी काय सांगतो व्यवस्थित आहे का या करारानुसार जे काही राज्य आहे राज्य म्हणजे तेव्हाचं प्रांत याच्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जागा त्यांच्यासाठी राखीव असतील तर केंद्रामध्ये एकूण जागेच्या अठरा टक्के म्हणजे केंद्रामध्ये टक्केवारीत आहे इथं बघा इथं टक्केवारीत आहे आणि इथं एकशे अठ्ठेचाळीस आहेत क्लिअर बघा आता जो काही मूळ निवाडा झाला होता त्याच्यामध्ये ब्रिटिश त्यांना किती जागा मिळाल्या होत्या एकाहत्तर मिळाल्या होत्या बघा पण इथे किती ठेवल्या अठरा टक्के जागा राखीव ठेवल्या यस त्यामुळे हिंदू आणि अस्पृश्य यांची संभाव्य फूट टळलेली आहे आता हरिजन सेवक संघ बघा तीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस ला येडा तुरुंगातच गांधीजींनी ऑल इंडिया अँटचेबल लीगची स्थापना केली ज्याला आपण काय म्हणतो त्याला आपण ऑल इंडिया अँटी अनटचेबल लीग अशी स्थापना याची स्थापना केली कुणी केली याची स्थापना तुम्हाला आता असं वाटेल कदाचित एक्झाम हॉलमध्ये बघा आपल्याला असं वाटू शकतं की हरिजन सेवक संघ म्हणजे आता अस्पृश्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे मी काल तुम्हाला विठ्ठल रामजी शिंदेच्या मध्ये सांगितलं होतं बघा अस्पृश्यतेचा प्रश्न आणि भारतीय रुपयाचा प्रश्न या दोघांचा जसं कन्फ्युज आहे ना तसंही तर तुम्हाला आता वाटू शकतं तिथं की हरिजन सेवक संघ हा कुणी स्थापन केला इथं आहे आता लक्षात घ्या हरिजन जे आहे हरिजन हरिजन म्हणजे ईश्वराची लेकरं महात्मा गांधीजींच्या वरती याच्या बाबतीमध्ये खूप मोठी टीका झालेली आहे ईश्वराची लेकरं अहो मग ईश्वराची लेकरं आहेत तर मग अस्पृश्यांनाच काय ईश्वराची का लेकरं म्हणता जे इतर सवर्ण आहेत त्यांना पण तुम्ही ईश्वराची लेकरं म्हणा ना समाजामध्ये असणारा जो काही इतर मोठा वर्ग आहे त्यालाही तुम्ही ईश्वराची लेकरं म्हणा ना त्यालाही तुम्ही हरिजन म्हणा ना या अस्पृश्य लोकांनाच तुम्ही हरिजन का म्हणता म्हणून महात्मा गांधींच्या यांच्यावरती टीका झाली आणि वाद चालू झाला गांधी आंबेडकर क्लिअर हा अजूनही कारणे आहेत भरपूर कारण आहेत गांधी आंबेडकरला वादाला पण बघूया आपण बघा ही महात्मा गांधींनी स्थापना केली बघा येरोडा तुरुंगातच तुरुंगामध्ये असतानाच त्यांनी तीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस ला येरोडा तुरुंगामध्ये त्यांनी स्थापना केली ही संस्थानंतर हरिजन सेवक संघ म्हणून नावारोपाला आली हरिजन सेवक संघाचं मुख्यालय कुठं आहे दिल्लीमध्ये लक्षात यायचं संस्थापक कोण आहे थेट आणि हरिजन नावाचं त्यांनी वृत्तपत्र पण काढले बघा महात्मा गांधींनी हरिजन नावाचं वृत्तपत्र पण काढलेलं आहे यस या कराराची आठवण म्हणून या कराराची म्हणजे पुणे कराराची आठवण चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला जो काही पुणे करार येरवडा करार गांधी आंबेडकर करार झाला ज्याला ऐक्य करार म्हणतो या कराच्या आठवण म्हणून राजाजी व आंबेडकर यांनी सह्या केलेल्या एकमेकांची बदली करण्यात आली पेनांची बदली आमचं तुम्हाला तुमचा आम्हाला हा बघा इथं पुन्हा काय आहे बघा दलितांसाठी विभक्त मतदारसंघ देण्याच्या शासनाचा निर्णय घेतल्यास घेतल्याच घेतल्यास स्वतःचे प्राणपणाला लावून मी त्याला विरोध करेन यस कोण म्हणत महात्मा गांधी कारण महात्मा गांधींना हिंदू धर्मातली फूट पाडायची नव्हती मग माझं म्हणणं असं आहे जर हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मातून जर का अस्पृश्य बाजूला होणार असतील मग हिंदू धर्मातील लोकांनी त्या अस्पृश्यांना माणूस म्हणून का नाही जगू दिलं हा लक्षात घ्यायचं अभ्यासपूर्ण सेटमेंट आहे लक्षात घ्या हा व्यवस्थित अर्थ याचा याचा काय म्हणतो मी तुम्हाला त्यांना हिंदू धर्मातील फूट पाडायची होती हिंदूंपासून अस्पृश्य वेगळे घालवायचे नव्हते मग आपल्या धर्मातील लोकांनी यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार का नाही ना दिला हा विचाराचा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा गांधीजींचं उपोषण हा राजकीय धोरतपण आहे असं कोण म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बघा यस कुठं बघूया आपण सविनय कायदेभंग चळवळ आणि महाराष्ट्र काय आता हे महत्वाचं आहे बघा सविनय कायदेभंग चळवळ आणि महाराष्ट्र त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नेमकं काय काय घडलं होतं महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं उठाव घडला होता तो आपण थोडक्यात बघूया सविनय कायदेभंग चळवळ चालू केली सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये गांधी टोपी हे चळवळीचं प्रतीक होतं काय होतं गांधी टोपी आता बघा दांडी यात्रेतील महाराष्ट्रातील सह सत्याग्रही कोण होते एकूण किती होते अठ्ठ्याहत्तर होते बरोबर आहे या अठ्यात्तर पैकी तेरा अनुयायी हे महाराष्ट्रीय नव्हते मग ज्या तेरापैकी कोण कोण होते बघा पंडित खरे गणपतराव गोडसे बाळासाहेब खेर केशव हरकरे विनायकराव अवंतिकाबाई गोखले जमनालाल बजाज दना बांदेकर सका पाटील ज्या पाटलांनी सांगितलं होतं की ही मुंबई जी आहे पाच हजार वर्षात मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही आणि मोरारजी देसाईने पण सांगितलं होतं की जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत ही मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही किंवा काँग्रेस जिवंत असेपर्यंत ही मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही त्यांनी स्टेटमेंट केलं तर बघा सकापाटलांनी आणि मोरारजी देसाईंनी यस त्याच्यानंतर दत्ताजी तामणे श्यामराव पाटील यांनी काय केले नेतृत्व केले तेरा अनुयायी याच्यामध्ये एक नाव आहे बघा अवंत्यवाई गोखले जमनालाल बजाज नागपूर सत्याग्रहाशी संबंधित आहेत बाळासाहेब खेर पहिले मुख्यमंत्री मुंबई राज्याचे का विषय लक्षात महत्वाचा आहे आपल्यासाठी सोलापूरातील सत्याग्रह आणि मार्शल लॉ इथं बघा त्यावेळेस बेजबुड हा भारत मंत्री होता काय होता बेजबुड जो आहे हा त्यावेळेस काय होता भारत मंत्री होता एकोणीशे तीसच्या सविनय कायदेभंग आंदोलनात संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातील केवळ सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्मार्शल लॉ लागला होता आणि भारत मंत्री होते बेजबूड चार मे एकोणीशे तीस ला गांधीजींना अटक करून येरोडा कारागृहात रवानगी केली के त्यावेळेस सोलापूरच्या गिरणी कामगारांनी संप केला होता काय केला होता गिरणी कामगारांनी संप केला होता बघा येतो लक्षात मग आता महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस हे आंदोलन घडलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मिठा सत्याग्रह कुठं झाला तर तो झाला मावशी या ठिकाणी मावशी मावशी मावशीतला म मौ म्हणजे मावशीतला मा म्हणजे मालवण व म्हणजे वडाळा आणि शी म्हणजे शिरोडा अ व म्हणजे वडाळा वडाळा म्हणजे मुंबई शिरोडा हे रायगडमध्ये येतं मा म्हणजे मालवण बघा इथं पंधरा मे ला मार्शल लॉ लावला आता गिरणी कामगारांनी संप केला बघा महात्मा गांधींना अटक केल्यानंतर गिरणी कामगारांनी संप केलाय आता लक्षात घ्यायचं ज्यावेळेस अठराशे सत्त्याण्णव ला लोकमान्य टिळकांना अटक केली त्यावेळेसही मुंबईतल्या गिरणी कामगारांनी संप केला होता आणि ज्यावेळेस इथं एकोणीशे तीसच्या सविनय कायदेभंग चवळीमध्ये महात्मा गांधींनी अटक केली त्यावेळेस सोलापूरमध्ये गिरणी कामगारांनी संप केलाय आणि महात्मा गांधींनी एकोणीशे अठराचा जो अहमदाबाद गिरणी कामगारांचा आहे तो वेगळा आहे लक्षात घ्यायचा हे तिन्ही वेगवेगळे आहेत हे तुम्ही फक्त समजून घ्या सोलापूरमध्ये पंधरा मे ला लावला विरोध करणाऱ्या मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या चौघांना पोलीस शिपायांचा खून केला याच्या कारणास्तव त्यांना अटक केली आणि मग त्यांना फाशी दिली बघा आणि मग बारा जानेवारी हा दिवस सोलापूर जिल्ह्यामध्ये हुतात्मा दिवस साजरा केला जातो बारा जानेवारी एकोणीशे एकतीस तारीख लक्षात ठेवायची बारा जानेवारी एकोणीशे एकतीस ला येरोडा कारागृहामध्ये फाशी दिली बघा मी काय सांगतोय येरोडा कारागृहामध्ये त्यांना फाशी दिलेली आहे ठीक आहे आता हा जो काही पुढचा आहे शिरोडा वगैरे सत्याग्रह आता तुम्ही काय करा इथून पुढं तुमच्याकडे पीडीएफ तुम्हाला अवेलेबल झाल्याच असतील आणि तुम्ही काय करायचं बघून घ्यायचंय थांबणार आहे था आता आपण या ठिकाणी याच्या संदर्भातल्या काही अडीअडचणी आहेत का तुम्हाला शिकवणं कसं वाटलं हेही तुम्ही मला सांगायचं आहे सा? काही अडीअडचणी आहेत का तुमच्या इथं सांगा मला एक एक सलग तीन तास बसलोय आपण हा अरे बापरे एकशे त्रेसष्ट विद्यार्थी लाईव्ह आहेत हा यापेक्षा अजून इतिहासामध्ये काय पाहिजे अरे बरोबर आहे का हम्म <coughs> इतिहास चांगला आहे हो खतरनाक आहे तो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे काही अडीअडचणी आहेत का इथे हा चला सगळ्यांचा मी थँक्यू आहे तुम्ही बराच वेळ इथं थांबलात एवढा उशीर थांबलात शांततेनं ऐकून घेतलं कुणी दंगा केला नाही ग्रुपमध्ये कुणी वायफळ बडबड केली नाही इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला का सशस्त्र क्रांतिकारिकाचा सशस्त्र क्रांतिकारकांचा <coughs> आणि अभ्यास करत असताना जर कधी काही एकटेपणा वाच वाटला तेव्हा आता सगळं संपलंय डिप्रेशन आलंय किंवा अजून काय झालंय इथं नंबर आहे फोन करायचा हा नाही फोन उचलला मेसेज टाकायचा मी आहेच क्लिअर हा तर आणि उद्याचं लेक्चर बुडवू नका बरं का उद्या आपलं खूप महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे माहिती आहे का उद्या उद्या महाराष्ट्रातल्या सगळे इतर चळवळे मग दलित चळवळ शेतकरी चळवळ कामगार चळवळ आदिवासी चळवळ तुम्हाला आता काहीच वाचायची गरज नाही हा हे पुढं वाचत गेलं ना आहे असं तर सगळं क्लिअर केलंय मी याच्यामध्ये बघा मी सगळं केलंय एकाच मिनिटात सांगतो बिळाशी सत्याग्रह खांदे सत्याग्रह शिरोडा सत्याग्रह पुसद सत्याग्रह दहीहंडा सत्याग्रह बाबू गेणू बलिदान त्याच्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह चळवळ हा खूप खतरनाक आहे तुम्ही आजपर्यंत कुठं वाचलं नसेल असाय बघा याच्यामध्ये पुन्हा चलेजाव आंदोलन आणि महाराष्ट्र बघा याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय सुचवलं होतं कुठल्या व्यक्तींची भाषणं झाली हा त्याच्यानंतर चरेज आंदोलन आणि महाराष्ट्र मग भूमिगत चळवळी पांडुरंग सदाशिव त्याच्यानंतर राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रति सरकार हं बघा येतं कोणी कोणी त्याच्यामध्ये क्रांतिकारी दल आझाद हिंद रेडिओ याच्यामध्ये सगळं नाही टोपन नावं वगैरे सगळे दिलेले आहेत आता हे सगळं समजून सांगायला तुम्हाला मला जवळपास अजून दीड तास लागेल पण आता नको हम्म नाही काय अडचण नाही चला येस थँक्यू चला ठीक आहे थांबूया आपण भेटूया उद्याच्या लेक्चरला तोपर्यंत नमस्कार